हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टेक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आजपासून आपण नवीन सिरीज सुरू करतोय, ती म्हणजे राज्यसेवा 2020. याच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ज्या चालू घडामोडीची सिरीज आहे ना, तर ती आपण आजपासून सुरू करतोय. ही स्पेशल सिरीज असणार आहे, म्हणजे ही सिरीज हे डेली आपल्या रुटीन मध्ये डेली लेक्चर ह्याच्यावर अपलोड केले होतील. कारण करंट अफेअरचा जो भाग आहे, तर त्याच्यावर बरेचसे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तो भाग दररोज करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण ही सिरीज सुरू करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला पॉइंट आहे तो म्हणजे पाटा गोल्ड अवॉर्ड 2019. पाटा गोल्ड अवॉर्ड 2019 हा आपल्या लेसनचा पहिला पॉइंट आहे. आता हे पाटा गोल्ड अवॉर्ड काय आहे, तर पाटा म्हणजे काय, तर पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन. पाटा म्हणजे काय, तर पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन. तर इनक्रेडिबल इंडिया हे जे भारत सरकारचं अभियान आहे ना, ह्या अभियानानं काय केलेलं आहे, तर पाटा गोल्ड अवॉर्ड 2019 जिंकलेला आहे. मग आता हे इनक्रेडिबल इंडिया हे अभियान कशासाठी होतं, तर देशभरामध्ये पर्यटनाचे जे उत्पादन आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचं जे पर्यटन मंत्रालय आहे त्यांनी एक अभियान सुरू केलं. त्या अभियानाचं नाव होतं फाइंड द इनक्रेडिबल यू. काय अभियान होतं, फाइंड द इनक्रेडिबल यू, किंवा त्याला आपण इनक्रेडिबल इंडिया असंही म्हणतो जनरली. तर फाइंड द इनक्रेडिबल यू या अभियानानं पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन याचा गोल्ड अवॉर्ड हा जिंकलेला आहे. मग आता हा जो पुरस्कार दिला गेलेला आहे पाटा अवॉर्ड, तर हा कोणत्या श्रेणीमध्ये देण्यात आलाय, तर मार्केटिंग श्रेणीमध्ये मिळाला आहे आपल्याला इनक्रेडिबल इंडियाला. त्याच्या मार्केटिंग श्रेणीमधली सब श्रेणी कोणती, तर प्रायमरी गव्हर्नमेंट डेस्टिनेशन ही जी श्रेणी होती याच्या अंतर्गत हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे परीक्षा दृष्टीने महत्वाचं काय, तर इनक्रेडिबल इंडिया या अभियानानं पाटा गोल्ड अवॉर्ड 2019 जिंकलेला आहे. मग आता इनक्रेडिबल इंडिया हे जे अभियान कधी सुरू करण्यात आलं होतं, कोणत्या ब्रँड खाली सर्वप्रथम सुरू करण्यात आलं होतं, तर 2002 साली हे अभियान सुरू करण्यात आलं होतं, जेव्हा वाजपेयींचं सरकार होतं त्या वेळेस. तर हे एक महत्वाचा पॉइंट आहे की जो तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे डेल ग्लोबल वुमन एंटरप्रेन्युअर सिटीज इंडेक्स. म्हणजे हा जो महिला उद्योजकांच्या एकूण स्थितीविषयी जी महत्वाच्या सिटी आहेत, तर त्याच्यावरनं एक निर्देशांक सुद्धा पब्लिश झालाय. तर हे वुमन एम्पॉवरमेंट याच्या संदर्भातच्या दृष्टीनं हा एक महत्वाचा निर्देशांक आहे. आणि या निर्देशांकामध्ये भारताचं कोणतं शहर आहे की ज्याच्यामध्ये जे महिला उद्योजकांची स्थिती ही सर्वाधिक चांगली आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर येतं ते म्हणजे भारतातलं बेंगळूर शहर. भारतामध्ये कोणतं पहिलं आहे, तर बेंगळूर शहर. परंतु जर बेंगळूर शहराचा जर तुम्ही विचार केला, तर ते बेंगळूर शहरामध्ये आशियामध्ये कितवा क्रमांक येतो, तर बेंगळूर शहराचा आशियामध्ये 7वा क्रमांक येतो आणि जगामध्ये 43वा क्रमांक येतो. बेंगळूर शहराचा आशियामध्ये कितवा क्रमांक आहे, तर 7वा आहे, आणि जगामध्ये कितवा क्रमांक आहे, तर 43वा. तर हे लक्षात घ्या की भारतामध्ये सर्वोत्तम महिला उद्योजकाबाबतचं शहर आहे. आता याच्यामध्ये ना पहिलं शहर, पहिल्या क्रमांकावर कोणतं शहर आहे, दुसऱ्या क्रमांकावर कोणतं आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणतं. सॅन फ्रान्सिस्को पहिलं, न्यूयॉर्क अमेरिका दुसरं आणि लंडन ब्रिटन तिसरं, हा क्रम आहे. क्रम काय आहे, पहिला क्रमांक येतो सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क दुसरं आणि लंडन तिसरं येतं. त्यामुळे आशियाई प्रदेशाचा जर विचार केला, तर त्याच्यामध्ये सिंगापूर हे शहर पहिल्या क्रमांकावर येतं, आणि जगाचा विचार करणार केला असता सिंगापूर शहराचा 21वा क्रमांक लागतो. मग त्याच्यानंतर इतर शहर आहेत, जसं हाँगकाँग, तैपेई, त्यांचा क्रमांक लागतो. भारताचा विचार केला तर बेंगलोर हे आशियामध्ये 7वा आहे, जगामध्ये 43वा आणि भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर. त्याचप्रमाणे दुसरं महत्वाचं शहर ठरतं ते म्हणजे दिल्ली. दिल्लीचा क्रमांक हा 56वा आहे, आशियामध्ये विचार केला तर तो 10वा आहे, तर भारतामध्ये दुसरा आहे. अशा प्रकारे याची ही श्रेणी आहे, हे तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे इंडियन वुमन ऑफ इन्फ्लुएन्स पुरस्कार. सध्या हे फक्त लक्षात ठेवा, ब्रिटिश संसदेकडून दिला जाणारा हा पुरस्कार आहे. तर प्रिया प्रियदर्शनी जैन यांना हा ब्रिटनचा इंडियन वुमन ऑफ द इन्फ्लुएन्स हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हा त्यांचा आपण इमेज ठेवलेली आहे. तर ब्रिटनचे जे उच्च सभागृह हाऊस ऑफ लॉर्ड्स यांच्या थ्रू हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे हा पुरस्कार कुणाला दिलाय, तर प्रिया प्रियदर्शी. प्रिया प्रियदर्शिनी कोण आहेत, तर त्या समाजसेविका म्हणून सुद्धा त्यांनी काम केले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फॅशन डिझायनर म्हणून जास्त फेमस आहेत. हा प्रिया प्रियदर्शिनी फॅशन डिझायनर, सामाजिक उद्योजका म्हणून त्यांनी महत्वाचं कार्य केलेलं आहे.
तर आता प्रश्न असा उरतो की हा जो पुरस्कार आहे कुठला, इंडियन वुमन ऑफ इन्फ्लुएन्स पुरस्कार, तर हा पुरस्कार कोणत्या विविध देशामध्ये कार्य करणाऱ्या स्त्रियांना दिला जातो? तर त्याच्यामध्ये एकूण 5 देश येतात. कोणते 5 देश येतात? तर ब्रिटन, भारत, अमेरिका, स्पेन आणि स्कॉटलंड. ब्रिटन, भारत, अमेरिका, स्पेन आणि स्कॉटलंड यासारखे जे महत्वाचे 5 देश आहेत, याच्यासारखे अजून बरेचसे देश आहेत, परंतु हेच 5 देशांमध्ये जास्त करून फोकस केला जातो. याच्यामध्ये कार्य करणाऱ्या ज्या भारतीय स्त्रियांना हा पुरस्कार दिला जातो, त्यामुळे हा महत्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे राज्यसेवेच्या दृष्टीनं महत्वाचा सगळ्यात, तो म्हणजे व्याघ्र जनगणना, व्याघ्र गणना 2018 ची. तर या व्याघ्र गणनेनुसार भारतामध्ये एकूण किती भाग आहेत? तर हे 2967 भाग आढळलेले आहेत. व्याघ्र गणनेनुसार 2967 भाग 2018 भारतामध्ये सापडलेले आहेत. जागतिक व्याघ्र दिन कधी असतो? तर तो 29 जुलै असतो, जुलैला आहे. 29 जुलै 2019 रोजी भारताचे जे पंतप्रधान आहे तर त्यांनी हा अहवाल, अखिल भारतीय व्याघ्र गणना अहवाल जो 2018 प्रसिद्ध केला, त्याच्यामध्ये देशातील आता वाघांची संख्या किती आहे? तर 2967 इतकी वाघांची संख्या आहे. दुसरा महत्वाचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्पाला सुद्धा या दिनी पुरस्कार देण्यात आला. तरी 2019 जो डिक्लेअर केला गेलेला पुरस्कार होता, तर तो तमिळनाडूमधला जो सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प आहे, तमिळनाडूमधला सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला आहे. आता तुम्ही जर दुसरी गोष्ट लक्षात ठेवला, तर 2010 एकूण किती वाघ होते भारतामध्ये? तर 1706. 2006 1411 होते. 2014 ते झालते 2226, हे लक्षात ठेवा. 2014 किती होते? 2226. दुसरी महत्वाची पॉईंट असा आहे तो म्हणजे वाघांच्या संख्येनुसार जर पहिल्या 3 राज्यांचा क्रम कोणता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, तो म्हणजे पहिल्यांदा सर्वाधिक जास्त कर्नाटकात सापडतात, दुसरं राज्य येतं ते म्हणजे उत्तराखंड आणि तिसरं येतं ते मध्य प्रदेश. म्हणजे कर्नाटक, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश हे असं महत्वाचं पहिले 3 राज्यांचा क्रम आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 2014 देशामध्ये जे व्याघ्र संरक्षण प्रकल्प होते तर ते 1692 होते. 5 वर्षामध्ये म्हणजे 2019 ती संख्या किती झाली? तर 860 मिनिमम आहे, त्याच्यापेक्षा आता वाढत चालली, पण 860 झालेली आहे. आता व्याघ्र जनगणनेचा विचार केला असता महाराष्ट्राची परिस्थिती काय? तर 2003 महाराष्ट्रात 103 वाघ होते. 2010 4 वर्षांनी ते 169 झाले. 2014 ते 190 झाले. आणि यंदा हा आकडा वाढून जवळजवळ 225 वर गेलेला आहे असं प्रेडिक्शन. ओके, म्हणजे हा एक महत्वाचा पॉईंट आहे की जो व्याघ्र गणना 2018 परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे भारतातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी. तर ही कोणती कंपनी आहे? तर ती टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, म्हणजे TCS कंपनी ही भारतातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी आहे. म्हणजे याच्यामध्ये दुसरा क्रमांक आहे तो रिलायन्सचा. तर जुलै 2019 मध्ये जो शेअर मार्केटचा बाजार बंद झाला होता, तर तेव्हा ही फायनल आकडेवारी आली होती, त्यामध्ये TCS ही कंपनी भारतातली सर्वाधिक मौल्यवान कंपनी बनलेली होती त्यावेळी. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे वैश्विक नवकल्पकता निर्देशांक. आता हे जो वैश्विक नवकल्पकता निर्देशांक आहे, तर याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर भारताचा क्रमांक आहे 52वा. तर हा वैश्विक नवकल्पकता निर्देशांक, म्हणजे त्याला आपण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स असंही म्हणतो. काय म्हणतो आपण? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. आता हा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा कोणाकडून पब्लिश केला जातो? तर ते कॉर्नल विद्यापीठ, इन्सिड, संयुक्त राष्ट्रसंघाची जी जागतिक बौद्धिक संघटना आहे WIPO आणि GII नॉलेज पार्टनर्स यांच्याकडून हा निर्देशांक पब्लिश केला जातो. आता याच्यामध्ये अव्वल स्थान कोणी पटकवलेलं आहे? तर अव्वल स्थान पटकवलेलं आहे ते स्वित्झर्लंड, त्याच्यानंतर स्वीडन आणि अमेरिका असा क्रम लागतो. म्हणजे फक्त लक्षात ठेवा की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक हा 52वा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारताचा 64वा ग्रँड मास्टर. तर हा ठरलेला आहे दिल्लीचा बुद्धिबळपटू प्रीतू गुप्ता. प्रीतू गुप्ता हा भारताचा 64वा ग्रँड मास्टर ठरलेला आहे. प्रीतू गुप्ताचं जर तुम्ही वय बघितलं तर त्याचं वय खूपच कमी आहे, म्हणजे 15 वर्ष 4 महिने आणि 10 दिवस या दिवशी तो भारताचा 64वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. त्यामुळे जरूर नाव लक्षात ठेवा, प्रीतू गुप्ता हा दिल्लीचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नीती आयोगाचा विकास क्रमवारी.
आता जिल्ह्यांची जी नीती आयोगाने विकास क्रमवारी डिक्लेअर केली त्याच्यामध्ये पहिला स्थान कोणी पटकावलेला आहे, तर छत्तीसगडचा कोंडागाव जिल्हा. छत्तीसगडचा कुठला जिल्हा आहे? कोंडागाव जिल्हा नीती आयोगाचा जो विकास क्रमवारी आहे त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला. म्हणजे मे 2019 मध्ये नीती आयोगानं काय केलं होतं, तर आकांक्षित जिल्ह्यांचे विकासाबाबतच्या प्रगती संदर्भात एक क्रमवारी डिक्लेअर केली होती, त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला तो छत्तीसगडचा कोंडागाव जिल्हा. दुसरा क्रमांक कुठं राहिलेला आहे, तर दुसरा क्रमांक राहिलेला आहे फतेहपूर, जे उत्तर प्रदेश मधला जिल्हा आहे. तिसरा क्रमांक आहे पाकूर झारखंड मधला, पाकूर झारखंड, धुलापूर आणि चित्रकूट असा पुढचा क्रम लागतो. म्हणजे पहिले तीन तरी तुम्ही जरूर लक्षात ठेवा. छत्तीसगड राज्याचा कोंडागाव जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे, फतेहपूर उत्तर प्रदेश मधला दुसरा क्रमांक, पाकूर झारखंड तिसरा क्रमांक. हे पहिले तीन महत्वाचे जिल्हे आहेत. मग आता ही जी विकास क्रमवारी डिक्लेअर केली गेली नीती आयोगाकडून, तर याच्यासाठी कोणते इंडिकेटर किंवा किती इंडिकेटर वापरण्यात आले होते, तर एकूण 6 विकास क्षेत्रामधली प्रगती याच्यामध्ये मोजण्यात आली होती. 6 मध्ये कोणते कोणते घटक इन्क्लूड आहेत, तर आरोग्य पोषण त्या जिल्ह्यामध्ये कसं आहे, शिक्षण कसं आहे, शेती जलस्रोत, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा, या सर्व गोष्टींचा विचार करून नीती आयोगानं विकास जिल्ह्यांची जी विकास क्रमवारी ती डिक्लेअर केली होती. आरोग्य व पोषण, शिक्षण, शेती व जलस्रोत, आर्थिक समावेशकता, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या घटकांचा त्यांनी विचार केलेला होता. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे वर्ल्ड कप 2019, याच्यावर प्रश्न विचारल्या जाण्याचे चान्सेस किंवा प्रोबॅबिलिटी जास्त आहे. त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो. या वर्षीचा म्हणजे ICC विश्वचषक 2019 या स्पर्धेचा विजेता ठरला इंग्लंड, उपविजेता राहिलेला आहे न्यूझीलंड. न्यूझीलंड सलग 2 वर्षी म्हणजे 2002 टर्मला, 2 वर्षी म्हणण्यापेक्षा 2 टर्मला, 2014 साली जेव्हा वर्ल्ड कप झाला होता, 2015 साली जेव्हा वर्ल्ड कप झाला होता, तर तेव्हा ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकलेला होता 5व्यांदा, विश्वविक्रमी 5व्या वेळेस. 2019 मध्ये पण काय झालं, तर न्यूझीलंड इंग्लंडनं न्यूझीलंडला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकलेला होता. आता ह्या वर्ल्ड कप मध्ये एक महत्वाची घटना घडली होती आणि जी जास्त चर्चेत राहिली होती. निर्धारित 50 षटकांचा हा वर्ल्ड कप होता. या 50 षटकांमध्ये न्यूझीलंडची आणि इंग्लंडची धावसंख्या समान राहिली, त्याच्यामुळे सामना कसा गेला, तर सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये पण काय झालं, तर तिथं पण सामना काय झाला, टाय झाला. तो सुद्धा समान रन मध्येच तो थांबण्यात आला होता, टाय झाला होता. मग याच्यानुसार विनर कोणाला डिक्लेअर केलं, तर ज्या 50 षटकांमध्ये कोणत्या संघानं सर्वाधिक जास्त बाउंड्री मारल्या याच्यानुसार त्याचा विनर डिक्लेअर करण्यात आला, त्यानुसार विजेता ठरला तो इंग्लंड. हा नियम होता. हा, तर तो नियम खूप वादग्रस्त होता आणि चर्चेत राहिला होता. सध्या तो नियम बंद करण्यात आलेला आहे. आता इथून पुढे जर वर्ल्ड कप जर सामन्यामध्ये अंतिम सामना जर टाय झाला, तर आता असा नियम केलेला आहे, जोपर्यंत सुपर ओव्हरमध्ये कोणता एक संघ जिंकत नाही तोपर्यंत त्या सुपर ओव्हर खेळवल्या जातील. तर क्रिकेटच्या इतिहासामध्ये आता असं झालेलं आहे की म्हणजे 1975 पासून ते 2019 पर्यंत, म्हणजे क्रिकेटचा जन्म हा इंग्लंडमध्ये जरी झाला असला तरी इंग्लंडला 50 षटकाचा वर्ल्ड कप जिंकता आलेला नव्हता. इंग्लंडनं पहिल्यांदा तसा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार होता इयॉन मॉर्गन. इंग्लंड संघाचा कर्णधार होता इयॉन मॉर्गन. न्यूझीलंड संघाचा कर्णधार होता केन विल्यमसन. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यामधील सामनावीर आणि मालिकावीर असे 2 पुरस्कार. सामनावीराचा पुरस्कार कोणाला देण्यात आला, तर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याला अंतिम सामन्यामध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कार दिला. आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला मालिकावीर म्हणजे मॅन ऑफ द सिरीज हे केन विल्यमसनला देण्यात आलेली होती. तर हे 1-2-3 पॉइंट आहेत की जे तुम्ही जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबवण्यामध्ये सर्वोत्तम ठरलेलं राज्य कोणतं, तर ते राज्य ठरलेलं आहे उत्तराखंड. उत्तराखंड म्हणजे देशातील सर्वोत्तम 5 राज्यांपैकी कामगिरी ठरवणारं महत्वाचं राज्य कोणतं, तर ते उत्तराखंड आहे. म्हणजे जन्माच्या वेळी जे लिंग गुणोत्तर आहे याच्या बाबतीमध्ये उत्तराखंड राज्यानं केलेली कामगिरी ही सर्वोत्तम राहिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त उत्तराखंड राज्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं राज्य आहे, तर ते हरियाणा राज्य आहे की ज्यांनी जन्माच्या वेळी जे लिंग गुणोत्तर आहे त्याच्याबाबत जे सातत्यपूर्ण कामगिरी केली आणि शिवाय त्यांनी महत्वाचे पुरस्कार सुद्धा याच्यामध्ये पटकावलेले आहेत. जिल्हास्तरीय पुरस्कार हरियाणातल्या 2 राज्यांना मिळाले. ते 2 राज्य आहेत ते म्हणजे हरियाणातला भिवानी आणि महेंद्रगड. कारण हरियाणामध्ये मुलींचं प्रमाण हे खूप कमी होतं लिंगोत्तर, तर त्याच्यामध्ये आता थोड्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात नाही परंतु थोड्या प्रमाणात वाढ झालेली आहे, हेही लक्षात ठेवा.
तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही जी योजना कधी सुरू करण्यात आली होती, तर 22 जानेवारी 2015 रोजी हरियाणा राज्यामधल्या पानिपत या ठिकाणी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. ही योजना राबवताना कोणत्या मंत्रालयाचा हा संयुक्त उपक्रम आहे? तर याच्यामध्ये 3 मंत्रालय येतात. पहिलं मंत्रालय येतं ते म्हणजे महिला व बाल कल्याण मंत्रालय, दुसरं येतं ते म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, आणि तिसरं मंत्रालय येतं ते म्हणजे मनुष्यबळ विकास मंत्रालय. म्हणजे 3 मंत्रालयांचा हा एक काय आहे, संयुक्त उपक्रम आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे जागतिक बँकेच्या नवा व्यवस्थापकीय संचालक एमडी किंवा सीईओ त्या अंशुला कांत ह्या ठरलेल्या आहेत. तर महिला अधिकारी ह्या पहिल्याच आहेत त्याच्यावर जाणार. त्याच्यानंतर AIEEE पुरस्कार 2018-19. AIEEE पुरस्कार म्हणजे काय, तर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशन किंवा अखिल भारतीय फुटबॉल महासंघ आपण असं म्हणतो, तर यांनी 2018-19 या वर्षीसाठीचे पुरस्कार डिक्लेअर केले होते. त्याच्यामध्ये महिलामध्ये सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू ठरली आहे ती आशा लता देवी, आणि पुरुषामध्ये ठरलेला आहे तर तो सुनील छत्री. तर सुनील छत्री हा भारतीय फुटबॉल संघाचा आणि बेंगलोर फुटबॉल संघाचा तो कर्णधार आहे. तर सुनील छत्रीला आतापर्यंत हा सहा वेळा असा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरी म्हणजे आशा लता देवी ही केरला ब्लास्टर फुटबॉल संघाची खेळाडू आहे, तर तिनं हा पुरस्कार मिळवलेला आहे. इतर पुरस्कार सुद्धा आहेत की त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट दोन महत्वाच्या गोष्ट पुरस्कार आहेत. त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट वर्षाचा उदयनमुख खेळाडू म्हणून सहल समद जो केरळचा आहे पुरुषामध्ये, आणि महिलामध्ये डांगमेई ग्रेस जी मणिपूरची आहे, तर ही नावं तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. पंच म्हणून आर व्यंकटेश तमिळनाडूचे आहेत, त्यांना मिळालेलं आहे. सहाय्यक पंच म्हणून जोसेफ टोनी केरळचे आहेत. आणि बेस्ट ग्रास रूट डेव्हलपमेंट प्रोग्राम हा जम्मू काश्मीर फुटबॉल संघाला देण्यात आलेला होता. हा एक पॉईंट आहे ज्याचा जरूर लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पवन ऊर्जेच्या बाबतीत भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक आहे? तर भारताचा जगामध्ये सध्या 4था क्रमांक लागतो पवन ऊर्जेच्या बाबतीत. म्हणजे ब्लूमबर्ग एनईएफ आणि पॉवर टेक्नॉलॉजी या संस्थेनं जो अहवाल ताजा अहवाल दिला होता त्याच्यामध्ये हे आकडेवारी आली आहे. 2018 सालापर्यंत प्रस्थापित जी पवन ऊर्जेची क्षमता आहे तर त्याच्यानुसार भारतामध्ये आतापर्यंत किती झालेली आहे, तर 35 गिगावॅट एवढी क्षमता पवन ऊर्जेची झालेली आहे. त्याच्यानुसार भारत आशियामध्ये कितव्या क्रमांकावर आहे, तर आशियामध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. मग आशियामध्ये 1ऱ्या क्रमांकावर कोण आहे, तर चीन आहे. तर चीनचा जगामध्ये सुद्धा 1ऱ्या क्रमांक आहे. म्हणजे एकूण पवन ऊर्जेच्या क्षमतेपैकी एकूण जगातील, हे वाक्य लक्षात घ्या, एकूण जगातील पवन ऊर्जेच्या क्षमतेपैकी चीनकडे पवन ऊर्जेचा साठा किती आहे, तर 1/3, म्हणजे जवळजवळ 100 पैकी 33% वाटा जगापैकी, जगातील एकूण पवन ऊर्जेपैकी चीनकडे. म्हणजे चीनमध्ये पवन ऊर्जेचं जाळं किती मोठं आहे हे आपल्याला दिसून येईल. जगामध्ये 2रा क्रमांक लागतो तो अमेरिकेचा, आणि 3रा क्रमांक लागतो तो जर्मनीचा. तर हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवावं लागेल. त्याच्यानंतर जे जुलै 2019 मध्ये ना भारतीय परकीय चलन चाट्यानं नवा उच्चांक गाठला होता, त्यामुळे ती एक जस्ट न्यूज चर्चेत आली होती. तर ते किती अब्ज झाला होता, तर 427.67 अब्ज डॉलरचा उच्चांक गाठला होता, त्यामुळे ती एक न्यूज चर्चेत आलेली होती. तर आपण या लेसनमध्ये एवढाच भाग कव्हर करतोय. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. राज्यसेवा 2020 याच्यासाठी उपयुक्त सिरीज आपण सुरू केली होती, ती होती चालू घडामोडीची सिरीज. या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये आपण पहिला भाग कव्हर केला होता. आज आपण पाहणार आहोत तो दुसरा भाग. हा दुसरा भाग आता महत्वाचा काय असणार आहे, तर हा व्यक्तिविशेष या टॉपिकवर हा राहणार आहे. याच्यामध्ये 10 ते 12 लोक व्यक्तिविशेषचे महत्वाचे मुद्दे या लेसनमध्ये आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे चालू घडामोडीची ही सायमल्टेनियसली सिरीज आपण दररोज सुरू ठेवणार आहोत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन असतं त्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दोडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला पॉईंट आहे आपल्या आजच्या टॉपिकचा, तो म्हणजे आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर जे होते सुबीर गोकर्ण यांचं निधन झाले आहे. निधन कधी झालं, ते 30 जुलै 2019 रोजी
निधन झालं. सुधीर गोकर्णी हे होते, त्यांना कॅन्सर झालेला होता. आता सुधीर गोकर्णी यांच्याबद्दलच्या काही महत्वाचे मुद्दे, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्षात ठेवा, ते म्हणजे आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर होते. तर त्यांचा कार्यकाल होता तो म्हणजे 24 नोव्हेंबर 2009 ते 31 डिसेंबर 2011. त्यांचा कार्यकाळ काय आहे? 24 नोव्हेंबर 2009 ते 31 डिसेंबर 2012 हा त्यांचा कार्यकाळ आहे, हे जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 2015 पासून त्यांचं IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यावर त्यांची ना कार्यकारी संचालक म्हणून भारताचं ते प्रतिनिधित्व करत होते. मग त्याचबरोबर भारताबरोबर इतर 4 देशांचं प्रतिनिधित्व त्यांच्याकडे होतं, ते म्हणजे भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका, हे इतर 3 देश आणि भारत एक. तर हे 2015 पासून IMF कार्यकारी संचालक म्हणून ते होते. 2009 पूर्वी त्यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहेत, तर त्यांनी क्रिसिल जे पत मानांकन किंवा पत मापन संस्था त्याचं ते अर्थतज्ञ म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. स्टँडर्ड्स अँड पुअर्स किंवा इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था यासारख्या संस्थेमध्ये त्यांनी व्याख्याता म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. हे सुद्धा इतर गोष्टीमध्ये माहीत असू द्या. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ते आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर होते तर त्याबाबतची एक महत्वाची न्यूज आहे, ते म्हणजे सर्वात कमी वयात नेमणूक झालेले ते डेप्युटी गव्हर्नर होते. म्हणजे सर्वात कमी वय असताना त्यांचं डेप्युटी गव्हर्नर झाले असे ते व्यक्ती होते. त्यामुळे सुधीर गोकर्णी यांच्याबद्दल ही सुद्धा माहिती तुम्हाला माहीत असू द्या, ते महत्वाचं आहे. त्यांच्याबद्दल थोडंसं पाहिलं त्यांच्या शिक्षणाबद्दल, तर त्यांनी पदव्युत्तर पदवी ही दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून घेतली होती आणि स्नातकोत्तर पदवी ही त्यांची केस वेस्टर्न युनिव्हर्सिटी मधून झालेली होती. हे इतर गोष्टी आहेत, हे जरी नाही लक्षात राहिले तरी चालेल, पण वरच्या गोष्टी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आरबीआयची स्थापना कधीची आहे, तर आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935. राष्ट्रीयकरण कधी झालं, तर 1 जानेवारी 1949. आरबीआय ऍक्ट कधीचा आहे, तर 1934 आहे. आरबीआयचं मुख्यालय मुंबई, पहिले गव्हर्नर म्हटलं तर CD देशमुख, सध्याचे गव्हर्नर कोणते शशिकांत दास, याच्या अगोदर कोण होते तर उर्जित पटेल, की त्यांनी वेळेअभावीच आपला म्हणजे मुदतीअभावीच अगोदरच त्यांनी आपला राजीनामा दिला होता. नोटाबंदी वगैरे हे इश्यू त्या काळात खूप गाजलेले होते. तर शशिकांत दास हे जेव्हा नोटबंदी झाली होती ना, तर त्या काळात ते सचिव म्हणून होते, अर्थ खात्याचे सचिव म्हणून ते काम पाहत होते. तर ही एवढी इम्पॉर्टंट माहिती की सुधीर गोकर्ण यांच्याबद्दल ऍटलीस्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपला आजचा व्यक्तिविशेष मधली पुढची व्यक्ती आहे, ती म्हणजे पत्रकार रवीश कुमार. रवीश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर झालेला आहे 2019 आणि तो त्यांना प्रदान सुद्धा झालेला आहे. हे रवीश कुमार NDTV या चॅनलचे ते महत्वाची व्यक्ती आहे NDTV चॅनलसाठी. तर रवीश कुमार यांना पुरस्कार कशाबद्दल जाहीर झालाय ते सुद्धा माहीत असू द्या, ते म्हणजे तळागाळातील वंचितासाठी पत्रकारितेचा वापर केल्याबद्दल. हा, तळागाळातील वंचितासाठी पत्रकारितेचा वापर केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याचं वितरण कधी झालं, तर 9 सप्टेंबर 2019 वितरण झालं. फिलिपाईनची राजधानी मनिला या ठिकाणी याचं वितरण झालेलं होतं. मग आता रवीश कुमार यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जाहीर झाला मिळाला आहे. पण यांच्याबरोबर रवीश कुमार यांच्या सोबतच इतर 5 मान्यवरांपैकी टोटल 5 मान्यवरांना मिळाला, त्यातले एक रवीश कुमार होते. मग इतर 4 मान्यवर कोणते ते सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्या अगोदर आपण काय पाहूया की रवीश कुमार यांनी केलेलं महत्वाचं कार्य, तर ते NDTV या वृत्तचाहिनीचे वाहिनीचा एक महत्वाचा चेहरा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जो चालवलेला शो तो म्हणजे इंडियाज प्राईम टाईम शो, हा जो शो ना तो प्रभावीपणे आणि खूप गाजला NDTV चा इंडियाज प्राईम टाईम शो, तर हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर इतर कोणते व्यक्ती आहेत रवीश कुमार यांच्या सोबतचे ज्यांना रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला, त्याच्यामध्ये म्यानमार मधले पत्रकार को स्वी विन, नाव लक्षात घ्या, को स्वी विन हे म्यानमार मधले पत्रकार. त्याच्यानंतर थाई हक्कांसाठी काम करणारे आगा खान नीला पैजित. त्याच्यानंतर दक्षिण कोरियामधले समाज सुधारक किम जोंग की दक्षिण कोरियामधले समाज सुधारक. फिलिपाईन मधले संगीतकार रेमुंडो पुंजोतो केब्या. हे नावच खूप इंटरेस्टिंग आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल किंवा 1-2 रिकॉल करावे लागतील. रवीश कुमार भारतीय पत्रकार, को स्वी विन म्यानमार मधले पत्रकार, आगा खान निला पैजित थाई हक्कासाठी काम करणारे व्यक्ती, त्याच्यानंतर दक्षिण कोरियातले समाज सेवक किम जोंग की आणि फिलिपाईन्स मधले संगीतकार रेमुंडो पुंजोतो केब्या हे नाव आहेत. एवढे नाव इंटरेस्टिंग आहेत, पण तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रेमन मॅग्सेसे पुरस्कार कधी सुरुवात झाली, तर 1957 साली रेमन मॅग्सेसे या पुरस्काराची काय झाली होती, सुरुवात झालेली होती. म्हणजे लोकशाहीमध्ये जनहितार्थ आणि निरपेक्ष काम करणारे जे व्यक्ती असतील किंवा संस्था असतील अशांना हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे रवीश कुमार म्हटल्यानंतर तुम्हाला एवढी गोष्टी माहीत असणं गरजेची आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो, तो म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल, नवीन राज्यपाल
नवीन नियुक्ती आणि व्यक्तिविशेष मध्ये खूप महत्वाचं आहे ते म्हणजे भगत सिंग कोश्यारी। भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे आता नवे राज्यपाल झालेले आहेत। भगत सिंह कोश्यारी हे कोण आहेत तर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत। भगत सिंह कोश्यारी हे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि सध्या महाराष्ट्राचे नवे राज्यपाल झालेले आहेत। सी विद्यासागर राव यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांची नियुक्ती केलेली होती। आता लक्षात घ्या की हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत तर 22वे राज्यपाल आहेत। भगत सिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत तर 22वे राज्यपाल आहेत हे तुम्हाला लक्षात घ्या। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सी विद्यासागर राव याच्या अगोदरचे महाराष्ट्राचे राज्यपाल होते तर त्यांची मुदत कधी संपली तर 30 ऑगस्ट 2019 तेव्हा त्यांची कार्यकाळ संपलेला होता। तर आता त्यांची त्यांच्या जागी कोण आलेले आहेत तर भगत सिंह कोश्यारी हे आलेले आहेत। तर हे 17 जून 1942 रोजी यांचा उत्तराखंडमध्ये झालेला जन्म आहे। आता भगतसिंग कोश्यारी यांच्याबाबतच्या काही महत्वाच्या गोष्टी त्या आपण आता पाहूया। त्या पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे उत्तराखंडमध्ये भाजपचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा हा प्रवास आहे। कसा आहे तर भाजपचे ते कोण होते सदस्य सुरुवात त्यानंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष झालेले होते। त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे उत्तराखंडमधले भाजपचे पहिले प्रदेशाध्यक्ष। उत्तराखंडमधले भाजपचे काय आहेत ते पहिले प्रदेशाध्यक्ष झाले होते। उत्तराखंडमध्ये भाजपचे काय ते पहिले प्रदेशाध्यक्ष हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा महत्वाचा आहे। त्याच्यानंतर 2001 ते 2002 मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री 2001 ते 2002 या काळामध्ये उत्तराखंडचे त्यांनी मुख्यमंत्री सांभाळलेलं होतं। त्याच्यानंतर 2002 ते 2007 या कालखंडामध्ये त्यांनी उत्तराखंड विधानसभेचे काय केलं होतं तर विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी स्वीकारलेली होती। आणि 2008 ते 2014 या काळामध्ये ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंड मधून निवडून गेलेले होते। तर हा त्यांचा कार्यकाळ दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा 2001 ते 2002 मुख्यमंत्री 2002 ते 2007 विरोधी पक्षनेते आणि 8 ते 14 राज्यसभेचे सदस्य याच्या अगोदर भाजपचे उत्तराखंड मधले पहिले प्रदेश अध्यक्ष ते झाले होते। दुसरी म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी तुरुंगवास सुद्धा भोगलेला होता। तर हे तुम्हाला यांच्याबद्दल थोडं आणखी महत्वाचं म्हणजे 1975 मध्ये जे येणारं साप्ताहिक होतं पर्वत पियुष म्हणजे जे पिथोरागड मधून प्रकाशित होणारं उत्तराखंडमधल्या पिथोरागड मधून प्रकाशित होणारं पर्वत पियुष या साप्ताहिकाचे संस्थापक तसेच त्याचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं। आता महाराष्ट्राचे राज्यपाल बदलल्याबरोबर इतर राज्यांचे सुद्धा राज्यपाल बदलले होते ते एक शॉर्ट मध्ये पाहूया। त्याच्यामध्ये महत्वाची व्यक्ती येते ती म्हणजे राजस्थानचे कलराज मिश्रा यांची नियुक्ती झालेली किंवा हिमाचल प्रदेशसाठी बंडारू दत्तात्रय हे नवे राज्यपाल झालेले आहेत। बंडारू दत्तात्रय अगोदर मंत्री म्हणून होते मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये। त्याच्यानंतर केरळचे राज्यपाल म्हणून आरिफ मोहम्मद खान, तेलंगणाचे राज्यपाल म्हणून तमिलीसाई सौंदरराजन यांची नियुक्ती झाली। म्हणजे इतर चार राज्यपाल राज्यांचे राज्यपाल सुद्धा बदललेले आहेत हेही माहीत असू द्या। दुसरं म्हणजे तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा जॉईन होऊ शकता @MPSCTricks असं सर्च करून टेलिग्रामवर तो चॅनल जॉईन होऊ शकता। त्याच्यानंतर आपल्या पुढची पॉईंट येतो तो महत्वाचा परीक्षेच्या दृष्टीनं तो म्हणजे सर्वाधिक जास्त इम्पॉर्टंट हे अगोदरचे इम्पॉर्टंट होतेच पण हा सुद्धा जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर। फ्लाइंग युनिट कमांडर कोण बनलेली आहे तर एस धामी। एस धामी ही देशाची पहिली महिला फ्लाइंग युनिट कमांडर बनलेली आहे म्हणजे हवाई दल सेनेच्या फ्लाइंग युनिटमध्ये ते कमांडर होणार आहेत किंवा झालेले आहेत आणि असा मान त्यांना मिळालेला त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत। आता एस धामी ह्या कोणतं कार्य स्वीकारणार म्हणजे कोणत्या पोझिशनवर तर हिंडन या हवाई तळावरचं जे चेतक हेलिकॉप्टर आहे याचं या युनिटचं ते फ्लाईट कमांडर पद त्या सांभाळणार आहेत। तर वायुसेनेचे जे कमांड युनिटचं बघितलं तर हे ते दुसऱ्या क्रमांकाचे पद आहे की जे त्यांना आता मिळालेलं आहे धामी यांना। तर हे एक महत्वाची न्यूज होती व्यक्तिविशेष मधली की जे अंडर रेटेड आहे। त्याच्यानंतर अंडर रेटेड न्यूज पैकी सगळ्यात महत्वाची आणि परीक्षेला जास्त करून विचारण्याचे चान्सेस जास्त असणारे ते म्हणजे देशाची पहिली महिला डीजीपी। देशाची पहिली महिला डीजीपी यांचं सध्या निधन झालं आणि त्या चर्चेत राहिल्या होत्या। कोण देशाची पहिली महिला डीजीपी? आता प्रश्न असा आहे तर त्यांचं नाव आहे कांचन चौधरी। कांचन चौधरी या देशाच्या पहिल्या महिला डीजीपी। आता देशाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हटलं तर आपण काय म्हणतो किरण बेदी। दुसऱ्या महिला आयपीएस अधिकारी कोणत्या तर त्या कांचन चौधरी आहेत आणि देशाच्या त्या पहिल्या महिला डीजीपी झाल्या होत्या। तर डीजीपी कधी झाल्या होत्या तर 2004 साली उत्तराखंडमध्ये त्या डीजीपी बनलेल्या होत्या।
तर त्यांचं निधन झाल्यामुळे त्या चर्चेत होत्या. 1997 मध्ये त्यांना राष्ट्रपती मेडल मिळालं होतं. महिला डीजीपी जे होते 1997 मध्ये त्यांना राष्ट्रपती मेडल मिळालं होतं. डीजीपी म्हणजे पहिल्या पोलीस महासंचालक झालेल्या होत्या. भारताच्या त्या दुसऱ्या महिला आयपीएस आहेत. दुसऱ्या महिला आयपीएस ज्या पोलिसांच्या झालेल्या, आणि जन्म त्यांचा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर व्यक्तिविशेष मध्ये पुढची व्यक्ती येते ती म्हणजे PV सिंधू. PV सिंधू यांनी BWF म्हणजे BWF जे बॅडमिंटन जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा आहे ना, तर त्याच्यामध्ये PV सिंधूने या वर्षी पहिला क्रमांक पहिलं पदक पटकावले, म्हणजे सुवर्ण पदक मिळवले, विजेतेपद मिळवले असं आपण म्हणू शकतो. उपविजेतेपद मिळाले जपानच्या नोझोमी ओकुहाराला, आणि पहिली अशी भारतीय महिला ठरली की जिने विजेतेपद पटकावलं, PV सिंधू. ही स्पर्धा कुठे झाली होती तर स्वित्झर्लंड मधल्या बासेल या ठिकाणी स्पर्धा झाली होती. आणि विशेष म्हणजे नोझोमी ओकुहाराला PV सिंधूनी सरळ सेटमध्ये पराभूत केले, 21-7 21-7 अशा सरळ सेटमध्ये. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची सुरुवात कधी झाली होती तर 1977 साली झाली होती, आणि ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. त्यापूर्वी जर तुम्ही PV सिंधूचं यश बघितलं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतलं तर 2013 ला कांस्य पदक आहे, 14 ला 16 कांस्य पदक आहे, 17-18 ला 2 वर्षी सलग रौप्य पदक मिळवलं, पण सुवर्ण पदक मिळवता आलेलं नव्हतं. 2019 ला मात्र PV सिंधूनं सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. दुसरं म्हणजे आतापर्यंत जागतिक बॅडमिंटन अजिंक्य स्पर्धेत भारतास किती पदकं मिळाली तर 19 पदकं मिळालीत. त्या 10 पैकी 5 पदकं एकट्या PV सिंधूचे आहेत, तर हे एक महत्वाचं आहे. आणि 24व्या वर्षी PV जागतिक अजिंक्य स्पर्धेची मानकरी ठरली. त्याच्यानंतर व्यक्तिविशेष मध्ये पुढची व्यक्ती येते ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी यांना बहारीन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालाय, तो म्हणजे द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनसॉक हा पुरस्कार आहे. म्हणजे आणि बहारीन देशाचा दौरा करणारे सुद्धा नरेंद्र मोदी पहिले भारतीय ठरलेले होते. यापूर्वी त्यांना रशियाचा पण सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला होता, तो होता ऑर्डर ऑफ द सेंट अँड्रू द एपिस्टूल, हा रशियाचा मिळाला होता. याच्या अगोदर मिळाला होता तो संयुक्त अरब अमिरातचा झायेद मेडल, ते सुद्धा त्यांना मिळालेलं होतं. म्हणजे 2019 या वर्षामध्ये नरेंद्र मोदींना जे ही लिस्ट वाढत चालली, परंतु 3 महत्वाचे पण इथं कव्हर करतोय, ते म्हणजे बहारीन देशाचा, कारण तिथं पहिल्यांदा मोदी गेले होते बहारीन देशामध्ये. द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनसॉक हा सर्वोच्च सन्मान मोदींना जाहीर झाला, रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द एपिस्टोल आणि संयुक्त अरब अमिरेटचा झाहीद मेडल, हे तिन्ही पुरस्कार त्यांना मिळाले. त्यामुळे हे चर्चेत होते, त्यामुळे हा पण पॉईंट कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं झालेलं निधन. जन्म 1952 चा होता, मृत्यू हा 2019 चा. दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी आपलं निधन झालं त्यांचं, 66व्या वर्षाचे होते. आता अरुण जेटली यांच्या बाबत पाहायचं झालं तर त्यांचा कार्यकाळ, कार्यकाळ म्हणून त्यांनी केलेलं पहिलं म्हणजे सगळ्यात महत्वाचं येतं ते म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून. कधी ते कधी होते तर 26 मे 2014 ते 14 मे 2018 या काळामध्ये ते भारताचे केंद्रीय अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 भारताचे संरक्षण मंत्री, 13 मार्च 2017 ते 3 सप्टेंबर 2017 संरक्षण मंत्री होते. त्याचबरोबर 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 माहिती प्रसारण खात्याचे काम सुद्धा त्यांनी पाहिलेलं होतं. ते जास्त करून राज्यसभेमध्येच त्यांचं निवडून यायचे, ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलं होतं. 3 जून 2009 ते 26 मे 2014 म्हणजे मोदी गव्हर्नमेंट निवडून यायच्या अगोदरचा जो कार्यकाळ होता, UPA 2 चा कार्यकाळ, या UPA 2 च्या कार्यकाळामध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून अरुण जेटली होते. जेटलींच्या काळातले महत्वाचे मुद्दे जर बघितले तर नोटाबंदी पहिला, दुसरं म्हणजे GST ची अंमलबजावणी ही जेटलींच्या काळातच झालेली. त्यानंतर रेल्वेचा जो स्वतंत्र अर्थसंकल्प रद्द केला गेला आणि तो सर्वसाधारण अर्थसंकल्पाबरोबर समाविष्ट केला गेला, यात सुद्धा अरुण जेटलींच्या कार्यकाळात झालेला आहे. आणि अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्याचा निर्णय सुद्धा त्यांच्या कार्यकाळातला आहे. त्यामुळे अरुण जेटली यांच्याबाबतचं महत्वाचं काय आहे तर संरक्षण मंत्री कधी, अर्थमंत्री कधी, किंवा प्रसारण माहिती प्रसारण खात्याचं सांभाळलं, परीक्षेला विचारताना कसं विचारतील की त्यांनी कोणत्या खात्याचा कार्यभार पाहिलेला आहे मोदी कार्यकाळात, तर ते अर्थमंत्री पण होते, संरक्षण मंत्री पण होते, आणि माहिती प्रसारण खात्याचे काही काळ त्यांनी तिथलं काम पाहिलेलं होतं. आणि विरोधी पक्षनेते कधी होते ते सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो व्यक्तिविशेष मधला, ते म्हणजे इस्रोचे जे अध्यक्ष आहेत KSIVAN यांना तमिळनाडूकडून सरकारकडून देण्यात येणारा जो कमाल पुरस्कार आहे, APJ अब्दुल कलाम यांच्या स्मरणात देण्यात येणारा कलाम पुरस्कार यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर KSIVAN म्हणजे काय, केचा फुलफॉर्म येतो कैलाश वडिऊ सिवन असं त्यांचं नाव आहे, कैलाश वडिऊ सिवन.
तर तमिळनाडू सरकारने एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. कशासाठी सन्मान केलेला आहे, तर त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेलं भरीव योगदान याच्यासाठी त्यांचा सन्मान केला आहे. का लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपलं जे मोहीम सध्या चर्चेत होती चंद्रयान 2, आणि त्याच्यामध्ये जे विक्रम लँडरशी संपर्क झालेला नाही शेवटी, ते थोडक्यात अपयश आलं होतं, त्यानंतर ते मोदीच्या गळ्यावर पडून रडले होते, त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे हे पण जरूर लक्षात ठेवा. तमिळनाडूच्या आणि एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार कोणाला देण्यात येतो, तर जे तमिळनाडूच्या रहिवासी असणारे व्यक्ती आहेत ना, त्यांनाच तमिळनाडू सरकारकडून हा पुरस्कार दिला जातो. तर के सिवन या सरकारी शाळेमधून झाले, ते बरेच शिकलेले आहेत. तर त्यांचं कार्यकाळ म्हणलं तर त्यांनी 1982 मध्ये ते इस्रोमध्ये आले होते, हे लक्षात घ्या. 1982 मध्ये ते इस्रोमध्ये सहभाग आले होते. जानेवारी 2018 मध्ये त्यांनी इस्रोचं नेतृत्व सांभाळले, म्हणजे बराच कार्यकाळ, म्हणजे जवळजवळ 36 वर्ष त्यांनी इस्रोमध्ये काढलेली आहे, त्यामुळे त्यांना बराच अनुभव आहे. त्या याच्या अगोदर त्यांनी विक्रम साराभाई स्पेस सेंटर आहे ना, तिथे सुद्धा काम केलं होतं. जे रॉकेट कार्यक्रम इव्हेंट होता किंवा रॉकेटचे जे प्रक्षेपणाबाबतचं जे महत्वाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना इस्रोचे रॉकेट मॅन असंही म्हटलं जातं. के सिवन यांना काय म्हटलं जातं, तर इस्रोचे रॉकेट मॅन असंही म्हटलं जातं. तर हा एक पॉईंट जाता तर जरूर लक्षात ठेवा. जसं मिसाईल मॅन म्हटलं जातं एपीजे अब्दुल कलाम, तसं इस्रोचे रॉकेट मॅन कोणाला म्हटलं जातं, तर के सिवन यांना म्हटलं जातं. त्यामुळे व्यक्तिविशेष मधली ही व्यक्ती सुद्धा खूप महत्वाची आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे व्यक्तिविशेष मधले कादरी गोपालनाथ यांचं सध्या निधन झालं. का महत्वाची आहे ही व्यक्ती, तर सॅक्सोफोन सम्राट म्हणून त्यांना ओळखलं जातं, म्हणजे सॅक्सोफोन वाजवण्यामध्ये त्यांचा तरबेज होते ते. तर सगळ्यात सॅक्सोफोनला प्रसिद्धी मिळवून देण्यामध्ये सुद्धा कादरी गोपालनाथ यांचं महत्वाचं योगदान होतं. 69 वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामध्ये जर तुम्ही पाहिलं तर संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालाय, त्याच्यानंतर कर्नाटकचा कलाश्री पुरस्कार मिळालाय, तमिळनाडू सरकारचा कलाई मामनी हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे, गाणं कलाभूषण, नाद गंधर्व असे इतर पुरस्कार मिळाले. ऍटलीस्ट हे 3 तरी लक्षात ठेवा, संगीत नाटक अकादमी, तमिळनाडू सरकारचा कलाई मामनी पुरस्कार, कर्नाटकचा कलाश्री पुरस्कार. तर सॅक्सोफोन सम्राट म्हणून ओळख प्रसिद्ध असणारे कादरी गोपालनाथ यांचं निधन झालं. तर ही एक महत्वाची न्यूज आहे, हे तुम्हाला माहीत असायला हवं. परीक्षा विचारताना फक्त कादरी गोपालनाथ हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित होते असं विचारू शकतील, किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. तर या लेसन मध्ये आपण व्यक्तिविशेष मध्ये या 10 व्यक्तीबाबतचं एवढंच पाहतोय. आय होप की लेसन तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. राज्यसेवा 2020 किंवा कंबाईन 2020, राज्यसेवा आणि कंबाईन याच्यासाठी उपयुक्त असणारी जी चालू घडामोडी सिरीज आहे ना, तर ती आतापासून आपण सुरू करतोय. ऑलरेडी आपण 2 लेसन कव्हर केलेले आहेत, आता आपला 3रा लेसन असणार आहे. 2 लेसन तुम्ही नक्की पाहा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. डिस्क्रिप्शनमध्ये त्या लेसनची लिंक सुद्धा मी दिलेली आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तीही तुम्ही पाहू शकता. तर ही स्पेशल सिरीज असणार आहे आणि कंटिन्यू ही लेसन्स हे डेली अपडेट केले जाणार आहेत, म्हणजे चालू घडामोडीचा अभ्यास आपला व्यवस्थित होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तरी नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दोडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला पॉईंट आहे ते म्हणजे भारताचे नवीन सरन्यायाधीश. तर नवीन सरन्यायाधीश म्हणजे 47वे सरन्यायाधीश म्हणून शरद अरविंद बोबडे यांची नियुक्ती तर होणार आहे, म्हणजे त्याचे डिक्लेअर झालेले आहे. शरद अरविंद बोबडे हे भारताचे 47वे सरन्यायाधीश म्हणून आता त्या पदावर रुजू होणार आहेत. तर हे महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे शरद अरविंद बोबडे. तर 29 ऑक्टोबर 2019 याच्यावर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नियुक्ती पत्रावर स्वाक्षरी केलेली होती. विद्यमान सरन्यायाधीश म्हणजे 43वे सरन्यायाधीश जे आहेत रंजन गोगोई, तर ते आता रिटायर होणार आहेत 17 नोव्हेंबर 2019 ला. परीक्षेला काय होतं माहितीये का, तर एमपीएससी अलीकडे प्रश्न विचारते भारताचे नवीन भारताचे सरन्यायाधीश कोण, आणि कंसात देतात 16 नोव्हेंबर 2019. म्हणजे तुम्हाला ते समजलं पाहिजे की 16 नोव्हेंबर किंवा 17 नोव्हेंबरला रिटायर होणार, म्हणजे 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत रंजन गोगोई हे भारताचे सरन्यायाधीश, आणि 18 नोव्हेंबरला आता काय होणार आहे, तर बोबडे जे आहेत तर ते न्यायमूर्ती पदाची शपथ घेणार आहेत सरन्यायाधीश पदाची, त्या 18 नोव्हेंबरला. त्यामुळे ह्या डेट सुद्धा खूप महत्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टीनं. एमपीएससी मध्ये अशा प्रकारे फसवलं जातं. तर 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत भारताचे जे सरन्यायाधीश आहेत 43वे सरन्यायाधीश रंजन गोगोई असणार आहेत, 18 नोव्हेंबरला न्यायमूर्ती बोबडे पदभार स्वीकारतील.
का शपथ घेतील. हां, आणि ते एकदा 18 नोव्हेंबर 2019 जेव्हा ते शपथ घेतील ना, तर त्यांचा कार्यकाळ असणार आहे 23 एप्रिल 2021 पर्यंत. म्हणजे 23 एप्रिल 2021 पर्यंत ते आपल्या पदावर असणार आहेत. आता शरद अरविंद बोबडे यांचा जन्म कधीचा आहे, तर जन्म आहे 24 एप्रिल 1956 नागपूर शहरातला जन्म आहे. 2013 साली ते सर्वोच्च न्यायालय ज्येष्ठ न्यायाधीश म्हणून आलेले होते. त्यांनी शिक्षण घेतलं कुठून, तर नागपूरचं कायदा विद्यापीठ असेल किंवा मुंबईचं महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, याच्यातून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची जी कारकीर्द आहे त्याच्यावर थोडासा प्रकाश टाकणे किंवा त्याच्या डेट्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यातलं पहिलं महत्वाचं म्हणजे 13 सप्टेंबर 1978 रोजी मुंबई उच्च न्यायालयाचं जे नागपूर खंडपीठ आहे त्या नागपूर खंडपीठामध्ये ते अधिवक्ता म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. कधी? 13 सप्टेंबर 1978 साली. आणि 13 आणि त्याच वर्षी ते महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य झालेले होते. त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ 20-22 वर्षांनी म्हणजे जवळजवळ 29 मार्च 2000 रोजी ना त्यांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये सदस्य म्हणून तिथे ते नियुक्ती झालेली होती. तर ही एक महत्वाचा पॉइंट होता. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांना बढती कधी मिळाली होती, तर ती 12 एप्रिल 2013 सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून त्यांना बढती मिळाली होती. कधी? 12 एप्रिल 2013 रोजी. तर हे एक महत्वाचा पॉइंट आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करण्यासंदर्भातलं राज्यघटनेतलं कलम कोणतं तेही तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवा. ते कलम आहे कलम 124. हा, कलम 124 हे भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करण्यासंदर्भात आहे. त्यानंतर कलम 145 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीचे नियम 1966 याच्यानुसार ते कामकाजांचं वाटप त्याप्रमाणे आहे. तर हे दोन कलम लक्षात राहू दे, 124 आणि 145. भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण झाले होते, तर ते सरन्यायाधीश होते एच जे कानिया, की जे 26 जानेवारी 1950 ते 6 नोव्हेंबर 1951 या कालावधीमध्ये होते. तर हा महत्वाचा पॉइंट आहे. दुसरं म्हणजे जे आता शरद अरविंद बोबडे आहेत ना, तर त्यांच्याबद्दल आणखी दोन महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे जे आजोबा आणि वडील हे दोघे सुद्धा वकिली व्यवसायामध्येच होते. ही एक महत्वाचं आहे, ते तुम्ही जाता जरूर लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर त्यांनी 2012 साली एक राहिलं सांगायचं, ते म्हणजे 16 ऑक्टोबर 2012 मध्ये मध्य प्रदेशचं जे उच्च न्यायालय त्याच्यामध्ये त्यांनी मुख्य न्यायाधीशपदी सुद्धा काम केलेलं होतं 2012 ते राहिलं होतं. आणि लेटेस्ट सांगायचं झालं तर 2016 मध्ये नागपूर राष्ट्रीय विधी जे विद्यापीठ आहे त्याचे ते कुलपती त्यांची नेमणूक केली होती 2016 मध्ये. तर ह्या दोन तीन गोष्टी आहेत की जी जाता तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या आजच्या लेसनचा पहिला टॉपिक आहे न्यायमूर्ती बोबडे. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे एअर इंडिया. एअर इंडिया सध्या चर्चेत होती. का चर्चेत होती? तर विमानासाठी टॅक्सी बॉट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी ठरली. टॅक्सी बॉट म्हणजे काय? तर टॅक्सी रोबोट. टॅक्सी बॉट म्हणजे काय? तर ते टॅक्सी रोबोट. म्हणजे एअर इंडिया ही विमानांसाठी टॅक्सी रोबोट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी ठरलेली आहे. तर दिल्ली विमानतळ जे आहे ना, त्या दिल्ली विमानतळ मधल्या टर्मिनल 3 मध्ये A320 या विमानासाठी टॅक्सी बॉटचा वापर करण्यात आलेला होता. तर परीक्षेसाठी महत्वाचं काय, तर वन लाइनर टाइप मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे विमानासाठी टॅक्सी बोट वापरणारी जगातली पहिली हवाई कंपनी कोणती, तर ती आहे एअर इंडिया. हे जरूर लक्षात घ्या, टॅक्सी बॉट हे एक महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे जागतिक भूक निर्देशांक. खूप महत्वाचं आहे, त्याच्यामध्ये काय कोणत्या गोष्टी आहेत काय आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जागतिक भूक निर्देशांकामध्ये 117 देशांच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक किती आहे? 102 आहे. मग ही निर्देशांक कोण डिक्लेअर करतं? तर जर्मनी आणि आयर्लंड मधल्या दोन संस्था आहेत. पहिली संस्था आहे ती म्हणजे वेट हंगर लाईट जर्मनी मधली, आणि कन्सर्न वर्ल्ड वाईड आयर्लंड मधली. या दोन संस्था जागतिक भूक निर्देशांक डिक्लेअर करतात. या वर्षीच्या अहवालाचं त्यांनी नाव दिलं होतं द चॅलेंज ऑफ हंगर अँड क्लायमेट चेंज. काय नाव होतं? द चॅलेंज ऑफ हंगर अँड क्लायमेट चेंज. हे सुद्धा नाव जाताचा जरूर लक्षात ठेवा. अहवालाची सुरुवात केली होती 2006 साली आणि ह्या वर्षीचा अहवाल होता तो 14वा अहवाल होता. मग भारताचा क्रमांक 102 असला तरी शेजारच्या देशांचं जर कम्पॅरिझन केलं तर भारताचा स्थान खूप खाली गेलेलं आहे. चीनचं स्थान त्यातल्या त्यात बरं आहे, म्हणजे 25वं, म्हणजे शेजारच्या भारताच्या शेजारील देशापैकी बऱ्यापैकी आहे. सगळ्यात भारतापेक्षा जवळचं म्हणलं तर पाकिस्तान आहे. पाकिस्तानचं स्थान आहे 94. तर तो हे एक पॉईंट जाताचा जरूर लक्षात ठेवा. त्यानंतर मग जागतिक भूक निर्देशांक काढण्यासाठी वापरले जाणारे महत्वाचे निकष, तर याच्यामध्ये एकूण 4 निकष वापरले जातात. पहिला निकष वापरला जातो तो म्हणजे देशामध्ये कुपोषित लोकसंख्या किती आहे, तो पहिला निकष कन्सिडर केला जातो.
त्यानंतर दुसरा निकष कन्सिडर केला जातो, तो म्हणजे 5 वर्षाखालील बालकं जी आहेत त्यांची शारीरिक वाढ थांबलेली आहे की नाही, किती थांबलेली आहे, तो एक निकष तिथं कन्सिडर केला जातो. तिसरा निकष आहे तो म्हणजे योग्य जी बालकं आहेत तर त्यांची वाढ योग्य पद्धतीने होते की नाही, हा सुद्धा कन्सिडर केलं जातं. आणि चौथा निकष आहे तो म्हणजे बालमृत्यूचं प्रमाण किती आहे. तर या 4 निकषाच्या आधारे त्या देशाचं काय केलं जातं, तर जागतिक भूक निर्देशांकाचं काढला जातो. आणि याच्यानुसार भारताचं स्थान हे खूप कमी खाली खालावलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट येतो तो म्हणजे अर्थशास्त्रातला नोबेल आणि चर्चेतली व्यक्ती आहे, ती व्यक्ती म्हणजे अभिजित बॅनर्जी. अभिजित बॅनर्जी यांना या वर्षीचं अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांच्याबरोबर इतर 2 व्यक्ती आहेत, त्या म्हणजे एस्तर डफलो, की ज्या त्यांच्या अर्धांगिनी आहेत, अभिजित बॅनर्जीच्या पत्नी आहेत एस्तर डफलो, आणि तिसरी व्यक्ती आहे ते म्हणजे मायकल क्रेमर. अभिजित बॅनर्जी हे नाव जरूर लक्षात ठेवा. तर ह्या तिघांना म्हणजे अभिजित बॅनर्जी, एस्तर डफलो आणि मायकल क्रेमर यांना या वर्षीचं अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक जाहीर झालं. मग आता कोणत्या संशोधनासाठी किंवा कोणत्या कार्यासाठी त्यांना हे पुरस्कार देण्यात आलेला आहे, तर तो म्हणजे वैश्विक दारिद्र्य निर्मूलनासाठी केलेलं त्यांनी संशोधन, प्रयोगशील संशोधन. हा, वैश्विक दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी केलेलं प्रयोगशील संशोधन, याच्यासाठी त्यांना ह्या तिघांना संयुक्तपणे काय केलेलं आहे, अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक दिलेलं आहे. अभिजित बॅनर्जींचा जन्म 1961 आहे. त्यांच्याबद्दल 2-3 गोष्टी जरूर लक्षात ठेवा. ते म्हणजे कोलकाता विद्यापीठातून शिक्षण घेतले, पदवी JNU विद्यापीठ दिल्लीचं, आणि PhD त्यांनी हावर्ड विद्यापीठामध्ये केलेली आहे. हावर्ड विद्यापीठ, कारण हावर्ड विद्यापीठातला आणखी व्यक्ती एक आहे, त्यांना सुद्धा हा पुरस्कार मिळाला आहे, ते म्हणजे मायकल क्रेमर. ओके, मग हावर्ड विद्यापीठातून PhD केलेली आहे आणि MIT मध्ये प्राध्यापक आहेत, म्हणजे मॅसेच्युसेट्स ऑफ इन्स्टिट्यूट, याच्यामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात. अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर एक पुस्तक आहे त्यांचं, ते खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे प्युअर इकॉनॉमिक्स. हे पुस्तक प्युअर इकॉनॉमिक्स या पुस्तकाचं लेखन सुद्धा अभिजित बॅनर्जींनी केले. हे पुस्तक फक्त लक्षात ठेवा, प्युअर इकॉनॉमिक्स. त्याच्यानंतर एस्तर डफलो या अभिजित बॅनर्जी यांच्या पत्नी आहेत, त्यांना सुद्धा नवऱ्याबरोबरच पारितोषिक मिळालेलं आहे. त्यांना दुसरी महत्वाची गोष्ट एस्तर डफलो यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अर्थ नोबल मानकरी ठरलेल्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. अर्थ, तर तुमच्यासाठी प्रश्न आहे की अर्थ नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण, ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर मेन्शन करा. त्याच्यानंतर तिसरी व्यक्ती येते ती म्हणजे मायकल क्रेमर. मायकल क्रेमर यांनी सुद्धा, यांचं जर तुम्ही पाहिलं तर सगळं हावर्ड विद्यापीठामध्ये झाले, म्हणजे पदवी हावर्ड विद्यापीठ, PhD हावर्ड विद्यापीठ, आणि प्राध्यापक सुद्धा ते हावर्ड विद्यापीठामध्येच आहेत. मग आता जर भारताचा विचार केला की आतापर्यंत भारतामध्ये नोबेल पारितोषिक जिंकलेली व्यक्ती कोणत्या कोणत्या आहेत, तर त्याचा एक आपण थोडक्यात सारांश घेऊया. पहिली व्यक्ती येते ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर. 1913 साली पहिल्यांदा साहित्याचं नोबेल पारितोषिक, आणि पहिली अशी व्यक्ती आहे की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळाला. दुसरी व्यक्ती आहे ती CV रमन, किंवा आपण त्यांना चंद्रशेखर वेंकट रमन असं म्हणतो, भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक. तर 1930 सालचं नोबेल पारितोषिक आणि 1983 साली CV रमन यांना 1930 साली मिळालं, आणि चंद्रशेखर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना 1983 साली नोबेल पारितोषिक मिळालं होतं. हरगोविंद खुराना हे नाव खूप महत्वाचं आहे. 1969 साली वैद्यकशास्त्रातलं नोबेल मिळालं. कशासाठी त्यांना मिळालेलं आहे, तर सिंथेटिक जीन, सिंथेटिक जीन याच्या संदर्भात केलेलं त्यांनी महत्वाचं कार्य आहे. सिंथेटिक जीन याच्या संदर्भात केलेलं महत्वाचं कार्य याच्यासाठी हरगोविंद खुराना यांना 1969 साली मिळालं होतं. त्यानंतर मदर तेरेसा आहे. अमर्त सेन चर्चेतल्या व्यक्तीपैकी खूप महत्वाची, ते म्हणजे 1998 साली अर्थशास्त्रातलं नोबेल मिळालं होतं. अर्थशास्त्रातलं का लक्षात ठेवायचं, तर आता अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातले मिळाले, त्यामुळे त्यांचं कम्पॅरेटिव्हली अगोदरचं अर्थशास्त्रातलं कोण होतं मिळालेलं पहिल्यांदा, तर 1998 साली मिळालं होतं अमर्त सेन यांना, त्यामुळे तो एक जरूर लक्षात ठेवा. मग VS नायपॉल आहेत, CV रमन आपण आता पाहिलं होतं, कैलास सत्यार्थी 2014, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल ऍटलीस्ट एवढं तरी माहीत असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा. पॉइंट काय आहे, जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा. तर या स्पर्धेमध्ये उपविजेती ठरली भारताची बॉक्सर राणी, मंजू राणी. मंजू राणी 48 किलो वजनी गटामधून, तर पहिलाच असा प्रयत्न होता मंजू राणीचा, आणि त्या पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांना उपविजेतेपद मिळालेलं आहे जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत. 48 किलो फ्लायवेट या गटामध्ये त्या खेळतात. विजेती ठरली रशियाची एकतारिना पाल्तसेवा, ह्या उपविजेत्या ठरलेल्या होत्या. फक्त लक्षात का ठेवायचं, मंजू राणी चर्चेत होत्या कशासाठी, तर उपविजेता राहिल्या 48 किलो वजनी गटामध्ये, त्यामुळे हे पॉईंट सुद्धा फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे विष्णुदास भावे पुरस्कार या वर्षीचा.
तर तो कोणाला जाहीर झाला, तर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला. रोहिणी हट्टंगडी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी हिंदी, मराठी आणि तेलुगू या तिन्ही भाषांमध्ये असणाऱ्या सिनेमा असतील किंवा मालिका असतील याच्यामध्ये त्यांनी आपली ऍक्टिंग केलेली आहे. तर त्याच्या त्याच्याबद्दल त्यांना विष्णुदास भावे पुरस्कार यावर्षीचा मिळालेला आहे. विष्णुदास भावे पुरस्कार कधी दिला जातो, तर तो 5 नोव्हेंबरला दिला जातो. का दिला जातो, तर 5 नोव्हेंबरला मराठी रंगभूमीचे जे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने तो दिला जातो. म्हणून मराठी रंगभूमी दिन हा दरवर्षी 5 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो आणि 5 नोव्हेंबरला रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे हा पुरस्कार दिला जाणार आहे. 1952 साली या पुरस्काराची सुरुवात केली होती. तर या पुरस्काराचं स्वरूप जर तुम्ही पाहिलं तर या पुरस्काराचं गौरव पदक एक राहतं, 25,000 रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि मग यांचं रोहिणी हट्टंगडी यांच्याबद्दलचं कार्य जर बघितलं तर भरपूर आहे. की सध्या चर्चेत असलेल्या मालिका म्हणजे 4 दिवस सासूचे, होणार सुनिया घरची, झालेली लेटेस्ट किंवा त्याच्या अगोदर तुझं माझं ब्रेकअप ही मालिका होती, याच्यामध्ये भूमिका बऱ्याच गाजल्या. अग्निपथ सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका किंवा मुन्नाबाई एमबीबीएस मध्ये पण बऱ्याच चित्रपट आणि बऱ्याच मालिकांमध्ये त्यांचं कार्य आहे. फक्त विष्णुदास भावे पुरस्कार त्यांना मिळाला एवढं तरी ऍटलीस्ट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे हागीबीस चक्रीवादळ धडकलं होतं. तर त्याचं ते विदारक चित्र सुद्धा मी इथं इमेजच्या स्वरूपात दाखवलं आहे की चक्रीवादळ आल्यानंतर जे जारी करण्यात आलं होतं की त्यांना किती इफेक्ट झाला, तर तो बराचसा मोठा इफेक्ट या हागीबीस चक्रीवादळानं झाला होता. का तर तो झालं कुठं, तर जपानला झालेला आहे हागीबीस चक्रीवादळाचं. तर तिथलं आता असं लेटेस्ट माहिती मिळते की 60 वर्षातलं सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून या हागीबीस चक्रीवादळाचा समावेश करण्यात आलाय. हागीबीस म्हणजे काय, तर वेग. हागीबीस या शब्दाचा अर्थ काय होतो, वेग होतो. आणि हे नाव कोणी दिलेलं आहे, तर फिलिपाईन्सने दिलेलं आहे. हागीबीस हे नाव कोणी दिले, फिलिपाईन्सने दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे इंदिरा गांधी पुरस्कार. हा इंदिरा गांधी पुरस्कार 31वा आहे या वर्षीचा आणि तो कोणाला डिक्लेअर झालाय, तर चंदी प्रसाद भट यांना 2019 साली दिला जाणारा इंदिरा गांधी पुरस्कार 31वा डिक्लेअर झालाय. दाशोली ग्राम स्वराज्य संघाचे ते फाउंडर आहेत चंदी प्रसाद भट. हे खूप महत्वाचं नाव आहे, पर्यावरण तज्ञ आहेत ते. कोणत्या सालासाठी दिला, 2019 मध्ये दिला, परंतु कोणत्या सालासाठी दिला ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर तो दिलाय 2017-18 या सालासाठी. म्हणजे इंदिरा गांधी पुरस्कार 2017-18 सालासाठीचा चंदी प्रसाद भट यांना देण्यात आलेला आहे. कशासाठी दिलेला आहे, तर देशाची राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यासाठी पर्यावरणच्या दृष्टीने त्यांनी केलेलं कार्य याचा विचार करून त्यांना हा पुरस्कार दिला आहे. राष्ट्रीय एकता दिन कधी सेलिब्रेट केला जातो, तर 31 ऑक्टोबरला केला जातो. त्या दिवशी त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. चंदी प्रसाद भट्ट हे उत्तराखंड राज्यातले आहेत. स्वरूप जर बघितलं तर 10 लाख रुपये रोख आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 10 लाख हे तर थोडस लक्ष द्या, परीक्षेसाठी महत्वाचं राहील. त्याच्यानंतर आणखी एक व्यक्ती होती चर्चेतली, ती म्हणजे राममोहन. खूप महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे, तर फादर ऑफ इंडियन अॅनिमेशन असं त्यांना म्हटलं जातं. फादर ऑफ इंडियन अॅनिमेशन असं राम मोहन यांना म्हटलं जातं. त्यांचा जन्म 1931 होता, मृत्यू 2019 मध्ये झाला. तर राम मोहन यांचं निधन झाले, मग फादर ऑफ इंडियन अॅनिमेशन असं कोणाला म्हटलं जातं, तर राम मोहन यांना म्हटलं जातं. त्यांना पद्मश्री पुरस्कार 2014 साली मिळाला होता. पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला होता, 2014 साली. नॅशनल अवॉर्ड हा 3 वेळा मिळालेला आहे, त्यामध्ये ते जर सांगायचं झालं पर्टिक्युलर, तर 1969, 1972 आणि 1983 याच्यासाठी त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता. आणि दुसरं म्हणजे मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 2006 साली लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे फादर ऑफ इंडियन अॅनिमेशन कोण आहे, तर राम मोहन यांचं ते निधन झालं आणि ते चर्चेतली व्यक्ती होती. म्हणजे त्याला अॅनिमेशनचे जनक असं त्यांना म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन. म्हणजे त्यांना काकडे काका म्हणून ओळखलं जातं. अरुण काकडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पहिलं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, ते म्हणजे 94 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद ते होते. दुसरं म्हणजे त्यांचं आत्मचरित्र अमका, हे लक्षात ठेवा. त्यांना जे पुरस्कार आहेत ते बरेचसे पुरस्कार आहेत, पण त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे तुगलक शांतता कोर्ट चालू आहे, पाहिजे जातीचे किंवा बरेच असे रक्तबीज सावल्या, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी केलेलं कार्य आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे साहित्याचा नोबेल. मागच्या वर्षी काय झालं होतं, तर साहित्याचा नोबेल दिलेला नव्हता. यावर्षी काय केले, तर 2018 सालासाठीचा आणि 2019 सालासाठीचा साहित्याचा नोबेल जाहीर केला. 2018 सालासाठीचा साहित्याचा नोबेल जाहीर झाला तो म्हणजे पोलंड देशाच्या लेखिका ओल्गा टोकरझुक यांनी.
2018 सालचा साहित्याचा नोबेल पारितोषिक कोणाला जाहीर झालाय? ओल्गा टोकरझुक यांना. पोलंड देशाच्या आहेत त्या व्यक्ती, ह्या आहेत ओल्गा टोकरझुक लेडीज. कादंबरीकार, कवयित्री, पटकथाकार, मनोविकार तज्ज्ञ, बरेच त्यांच्याबद्दल तुम्ही सांगू शकता ओल्गा टोकरझुक यांच्या बद्दलच. तर त्यांचं ओल्गा टोकर झुक यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दोन तीन महत्वाची गोष्टी, त्या म्हणजे त्यांचं पहिलं पुस्तक कोणतं, पहिली कादंबरी कोणती, आणि मॅन बुकर पुरस्कार त्यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळाला, ह्या दोन तीन गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं. ओल्गा टोकर झुक यांचं पहिलं पुस्तक आहे ते म्हणजे सिटीज इन मिरर्स, 1969 साली आले. जरूर लक्षात ठेवा, थोडंसं हायलाइट केलेलं आहे त्याला मी, का पहिलं पुस्तक आहे त्यांचं कोणतं, सिटीज इन मिरर्स हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे. पहिली कादंबरी होती द जर्नी ऑफ द बुक पीपल. पहिली कादंबरी काय होती, द जर्नी ऑफ द बुक पीपल ही त्यांची पहिली कादंबरी होती. प्रसिद्ध कथासंग्रह होता प्लेइंग ऑफ मेनी ड्रीम्स. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मॅन बुकर पुरस्कार मिळाला होता 2018 साली फ्लाइट्स या कादंबरीसाठी. कोणत्या, फ्लाइट्स या कादंबरीसाठी. त्यामुळे या गोष्टी तुम्हाला ओल्गा टोकरझुक यांच्याबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2019 सालासाठीचा साहित्याचा नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आला, तर तो देण्यात आलेला आहे पीटर हँडकी. काय नाव आहे, पीटर हँडकी. ऑस्ट्रियन देशाचे हे कादंबरीकार, तसंच त्यांना नाटककार म्हणू शकतो, तर त्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय पीटर हँडकी. तर त्यांचा जो लेखनाचा विषय आहे ते म्हणजे आईच्या आत्महत्येचं दुःख, हा पॉइंट. त्यानंतर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांची पण पहिली कादंबरी कोणती ते लक्षात घ्या, डाय हॉर्निसन ही त्यांची पहिली कादंबरी होती. प्रसिद्ध कादंबरी आहे द अर्नेस्ट ही त्यांची काय आहे, प्रसिद्ध कादंबरी आहे. आणि लेफ्ट हँडेड ह्युमन, म्हणजे लेफ्ट हँडेड ह्युमन या चित्रपटासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे. काय नाव आहे, तर नाव आहे पीटर हँडकी. जरूर लक्षात ठेवा, ऑस्ट्रियन देशाचे आहे. म्हणजे ह्या दोन्ही 2018 सालचा साहित्याचा नोबेल पारितोषिक असू द्या किंवा 2019 सालचा साहित्याचा नोबेल पारितोषिक, हा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो आता शॉर्ट बट स्वीट काही पॉईंट आहे. त्यात म्हणजे पहिला पॉईंट येतो तो म्हणजे एम्परर ऑफ काश्मीर ललिता दित्त द ग्रेट, म्हणजे एम्परर ऑफ काश्मीर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर ते संजय सोनवणी आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो परीक्षे दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या पॉईंट पैकी एक, तो म्हणजे हजा अल मन्सुरी. सध्या चर्चेत होते हजा अल मन्सुरी हे यूएईची नागरिक आहेत, तर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात. काय लक्षात सांगतोय, लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारा पहिला अरब रहिवासी हजा अल मन्सुरी हा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारा पहिला अरब रहिवासी ठरलेला आहे. आंतरराष्ट्रीय जाणारा ठरलेला आहे. तर हा एक पॉइंट होता की ज्याचा तुम्ही जरूर लक्षात ठेवा. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. या लेसन मध्ये आपण एवढंच पाहतोय. जर तुमच्या काही डाऊट शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि तुमचं लेसन जर तुम्हाला आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. राज्यसेवा आणि कंबाईन 2020 याच्यासाठी उपयुक्त चालू घडामोडी सिरीज आहे. इथं कंबाईन पण आपण त्यामध्ये ऍड केलेलं आहे, कारण कंबाईनच्या दृष्टीने सुद्धा आपले हे लेसन्स आहेत. त्याच्या अनुषंगानं असणारी जी चालू घडामोडी सिरीज आहे त्यातला आज आपण पुढचा भाग पाहतोय. ऑलरेडी आपण तीन महत्वाचे भाग कव्हर केले, ते तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये व्यक्तिविशेष आणि इतर दोन महत्वाचे भाग, त्याचबरोबर आपण सायमल्टेनियसली यशाची परिक्रमा मॅगझिनची सिरीज पण चालू केलेली, त्याचे लेक्चर सुद्धा पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये काही हिस्ट्रीचे एमसीक्यू त्याचे पण व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे लिंक. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला टॉपिक असणार आहे ते म्हणजे मुस्लिम महिला अधिकार संरक्षण तिहेरी तलाक विधेयक. हे पास झालं. सध्या चर्चेत असलेल्या विधेयकापैकी एक खूप महत्वाचं आहे. परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस किंवा प्रोबॅबिलिटी जास्त आहे. तर लोकसभेमध्ये हे 303-82 मतानं मंजूर झालं. कधी मंजूर झालं, त्याची तारीख आहे ती 25 जुलै 2019. 25 जुलैला मंजूर झालं, हे लक्षात राहू द्या. राज्यसभेमध्ये ते 99-84 मतांनी मंजूर झालं. ते कधी झालं, तर 30 जुलै 2019. म्हणजे लोकसभेत 25 जुलैला, राज्यसभेत 30 जुलैला तिहेरी तलाक विधेयक हे मंजूर करण्यात आलं होतं. लोकसभेमध्ये 303-82 आणि राज्यसभेत 99-84. आता तिहेरी तलाक विधेयकामध्ये असलेल्या तरतुदी किती आहे, काय महत्वाच्या आहेत, तर एक शॉर्टमध्ये तरतुदी आपण त्या कव्हर करणार आहोत, परीक्षेला त्याच्यावर विचारलं जाऊ शकेल म्हणून. त्याच्यामध्ये पहिली तरतुदी येते ते म्हणजे पतीला तिहेरी तलाक जेने ज्या पतीनं दिला तर त्या पतीला 3 वर्ष कैद व दंड याची तरतूद आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे
ती जी तलाक पीडित किंवा स्त्री असेल किंवा त्यांचं अपत्य असेल तर त्यांना निर्वाह भत्त्यास पात्र असणार आहेत त्या. खटला तडजोडीनं मिटवणं शक्य ही एक त्यामध्ये तरतूद आहे, हे लक्षात राहू द्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जम्मू काश्मीर वगळता, म्हणजे त्यावेळेस जेव्हा 25 जुलैला आणि 30 जुलैला मंजूर करण्यात आलं तर तेव्हा तरतूद करताना काय केलं होतं, तर जम्मू काश्मीरला वगळता भारतभर लागू करण्यात येईल. कधीपासून म्हटलेलं आहे तर ते आहे 19 सप्टेंबर 2018 पासून, म्हणजे अगोदरच्या डेट पासून ते लागू होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या तरतुदीनुसार विधेयकानुसार गुन्हा हा जामीन पत्र असणार की अजामीन पत्र, तर तो गुन्हा असणार आहे अजामीन पात्र, परंतु दंडाधिकारी जामीन देऊ शकणार अशी त्याच्यामध्ये एक अट ठेवलेली आहे. म्हणजे आपल्या लेसनचा पहिला महत्वाचा पॉइंट आहे म्हणजे ते तिहेरी तलाक विधेयक, की ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी किंवा चान्सेस जास्त आहेत. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया. आता ही जी मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया होती ना, त्याच्या जागी एक नवीन वैद्यकीय आयोग स्थापन केला जाणार आहे. तर याच्यासाठी जी मंजुरी आहे तर ती 1 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेमध्ये जे राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आहे याला मंजुरी मिळाली, त्या अनुषंगानं आता काय होणार आहे तर मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया याच्या जागी नवीन वैद्यकीय आयोग स्थापन केला जाणार आहे. याच्या अगोदर 29 जुलै 2019 रोजी लोकसभेमध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आलेली होती. आता हे का करण्यात आलेलं आहे, तर जे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आहे ना याच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते, त्यामुळं आता मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ह्याच्या जागी आता काय येणार आहे, तर नवीन राष्ट्रीय वैद्यकीय आयोग येणार आहे. आता ही जो राष्ट्रीय वैद्यकीय आयोग असणार आहे त्या वैद्यकीय आयोगावर 25 सदस्य असण्याची तरतूद या विधेयकामध्ये केलेली नाही. फक्त एक पॉइंट मग जाता माहीत असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे 29 जुलै. 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. का लक्षात ठेवा 29 जुलै, कारण यावर्षी व्याघ्र जनगणना आलेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं जे पर्यावरण, आता राज्यसेभेचा जर विचार केला तर पर्यावरण टॉपिकमध्ये हा पॉइंट महत्वाचा ठरू शकतो, कारण व्याघ्र जनगणनेची आकडेवारी या वर्षीची आलेली आहे, ते ऑलरेडी अगोदरच्या लेसनमध्ये मी ती कव्हर केली. त्यामुळे 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन आहे. 2010 साली रशियामध्ये जी सेंट पीटर्सबर्ग येथे जी परिषद झाली होती व्याघ्र परिषद, याच्यामध्ये 29 जुलै रोजी करार स्वीकारण्यात आला होता, म्हणून ते व्याघ्र प्रकल्पाशी रिलेटेड, म्हणून 29 जुलै आता काय ठरवण्यात आलंय तर तो जागतिक व्याघ्र दिन म्हणून ठरवण्यात आलाय. आणि 2022 पर्यंत काय करायचंय, हे जे वाघांची संख्या आहे ना तर त्याचा दुप्पट करण्यासोबतचा एक तो करार आहे. पण परीक्षा दृष्टीने महत्वाचं का आहे, तर ते म्हणजे यावर्षीचं व्याघ्र जनगणना आलेली आहे पहिली महत्वाची गोष्ट, आणि पर्यावरण हा टॉपिक राज्यसभामध्ये येतो त्याच्या अनुषंगाने हा महत्वाचा येतो. 29 जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे गुलाबी शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं शहर ते म्हणजे जयपूर. तर जयपूरचं जे चार दिवारी म्हणजे त्याला परकोट, याचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला. ऍक्च्युअली ही बैठक ना 6 जुलै रोजी झाली होती. अझरबैजान देशाची जी राजधानी आहे बाकू या ठिकाणी युनेस्कोची बैठक झाली. 43वी बैठक होती युनेस्कोची आणि त्याच्यामध्ये हा डिसिजन घेण्यात आलेला आहे. म्हणजे जयपूरच्या चार दिवारी परकोटचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जयपूर राज्य हे जे शहर आहे याची स्थापना 1727 मध्ये महाराजा जयसिंह यांनी केलेली होती. जवळजवळ 167 देशातले 1092 स्थळ सध्या जागतिक वारसा स्थळ यादीत आहेत. तर याच्या अगोदर जयपूरच्या कोणत्या दोन गोष्टींचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आलाय, त्यामध्ये येतो तो म्हणजे आमेर किल्ला आणि जंतर मंतर. जंतर मंतर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय धर्म धम्म परिषद. आता हे का महत्वाची आहे, तर ही जी परिषद आहे ती भारतामध्ये झाली होती, त्यामुळे ही परिषद महत्वाची आहे. 5व्या क्रमांकाची ही परिषद होती, ती कुठं पार पडली तर बिहारमधल्या राजगीर या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय धर्मधर्म परिषद बिहारमधल्या राजगीर या ठिकाणी 27-28 जुलै रोजी पार पडली होती. उद्घाटन जे किरेन रिजिजू होते त्यांनी केलं, आयोजन केलं होतं ते नालंदा विद्यापीठातर्फे. आणि नालंदा विद्यापीठ कुणी नष्ट केलं होतं तर बख्तियार खिलजीनं नष्ट केलं होतं, तो पण इतिहास तुम्हाला माहीत असायला हवा. त्याच्यानंतर पुढचा एक महत्वाचा दिवस आहे तो म्हणजे 30 जुलै. 30 जुलै कशासाठी सेलिब्रेट केला जातो, तर तो मानवी तस्करी विरोधी जागतिक दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. कोणाकडून सेलिब्रेट केला जातो, तर संयुक्त राष्ट्रसंघाकडून 30 जुलै जागतिक मानवी तस्करी विरोधी जागतिक दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम काय होती 2019 ची, तर ती थीम होती ह्युमन ट्रॅफिकिंग, कॉल युअर गव्हर्नमेंट टू ऍक्शन, अशी याची थीम होती. आणि युनोद्वारे 2013 सालापासून जागतिक दिन
मानवी तस्करीविरुद्धचा सेलिब्रेट केला जातोय. त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे 370 कलम सुद्धा हटवण्यात आलेला आहे. तर त्याच्या अनुषंगानं आता जम्मू काश्मीर आणि लडाख ह्याच्यामध्ये आता नायब राज्यपाल असणार आहे. तर आता जम्मू काश्मीरचे कोण आणि लडाखचे कोण, तर जम्मू गिरीश चंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीरचे, तर राधाकृष्ण माथुर हे लडाखचे पहिले नायब राज्यपाल म्हणून त्यांची निवड झालेली आहे किंवा नियुक्ती झालेली आहे. याच्या अगोदर जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते ते सत्यपाल मलिक, यांची बदली करून गोव्याच्या राज्यपालपदी त्यांना नेमणूक करण्यात आली. त्यामुळे जम्मू काश्मीरचे राज्यपाल नायब राज्यपाल कोण असणार आहेत, तर गिरीश चंद्र मुर्मू आणि राधाकृष्ण माथुर हे लडाखचे पहिले नायब राज्यपाल असणार आहेत. तर हे एक लक्षात राहू द्या, परीक्षे दृष्टीने हा पॉईंट खूप खूप महत्वाचा आहे. म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाखला आता काय केलंय, तर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलाय, त्यामुळे आता ह्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. परीक्षेच्या दृष्टीने हेच महत्वाचं आहे. तर जम्मू काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल आणि लडाखचे पहिले नायब राज्यपाल कोण, तर गिरीश चंद्र मुर्मू जम्मू काश्मीरचे, तर राधाकृष्ण माथुर लडाखचे पहिले नायब राज्यपाल ठरलेले आहेत. आता हे दोन्ही जे जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेश कधी अस्तित्वात येणार आहेत, तर ते ऍक्च्युली आलेत कधी, 31 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात आले. कधी आलेले आहेत हे दिनांक लक्षात घ्या, 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन्ही केंद्रशासित प्रदेश हे अस्तित्वात आलेले आहेत. तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता, टेलिग्रामवर @MPSCTricks असं सर्च करून त्या चॅनलला जॉईन होऊ शकता. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे प्रति नोबेल म्हणून ओळखले जाणारे जे द राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड हे जाहीर करण्यात आलेले आहे. हा प्रति नोबेल म्हणून आता हे जे जाहीर कुठून केले जातात, तर स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणावरून. या पुरस्काराची कितवी आवृत्ती आहे, तर 40वी. प्रति नोबेल म्हणून दिला जाणारा द राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड हा पहिल्यांदा कधी देण्यात आला होता, 1980 साली तेव्हा त्याची सुरुवात करण्यात आली होती. पुरस्कार ही स्वीडन मधली जी राईट लिव्हलीहूड फाउंडेशन आहे यांच्या थ्रू दिला जातो. मग आता परीक्षा दृष्टीने महत्वाचं काय, तर याच्यामध्ये येणारे 4 व्यक्ती. पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे स्वीडन देशातले पर्यावरण तज्ञ किंवा पर्यावरणवादी, ते म्हणजे ग्रेटा थुनबुर्ग. दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे पश्चिम सहारा क्षेत्रामध्ये मानवी हक्क कार्यकर्ता म्हणून ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे, ते म्हणजे अमिनातू हैदर. तिसरी व्यक्ती आहे ते चीनमध्ये स्त्री हक्कासाठी लढा देणारी कार्यकर्ती, त्यांचं नाव आहे ग्यू जियामे. आणि चौथी व्यक्ती आहे ते म्हणजे हुतुकारा यानोमामी असोसिएशन, म्हणजे एक असोसिएशन आहे ती. आणि त्याचे महत्वाची व्यक्ती म्हणजे दावी कोपनावा, यांना ब्राझीलमधील जैवसंवर्धना संवर्धनासाठी पुरस्कार देण्यात आले. म्हणजे हे 4 व्यक्ती आहेत की ज्यांना द राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड जाहीर झालेले आहेत. यातलं ग्रेटा थुनबर्ग ही महत्वाची व्यक्ती आहे जास्त करून. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक. जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक ती IMD म्हणजे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट यांच्या थ्रू हा जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक डिक्लेअर केला जातो. सुरुवात केली होती 2017 साली. आता याची ही तिसरी आवृत्ती आहे, म्हणजे ऑलरेडी 2 आवृत्ती याच्या पब्लिश झालेल्या होत्या. आता जागतिक डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांक काढताना त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला निकष वापरावे लागतील. तर याचे 3 महत्वाचे निकष आहेत. पहिला निकष वापरलेला आहे तो म्हणजे तंत्रज्ञान विषयक सजगता किती आहे. दुसरा वापरला आहे तो तंत्रज्ञान विषयक स्पर्धात्मकता. आणि तिसरा म्हणजे त्याची क्षमता. आता या अनुषंगाने जर त्यांनी क्रमवारी तयार केली, तर अमेरिका हा जगातला सर्वाधिक जास्त डिजिटल स्पर्धात्मक निर्देशांकामध्ये अव्वल आहे. 2 नंबरला सिंगापूर, 3 नंबरला स्वीडन. मग या यादीमध्ये भारताचं स्थान कितवं आहे, तर भारताचं स्थानचा विचार केला तर 2018 भारत 48व्या स्थानावर होता आणि 2019 भारतानं 4 स्थानांनी प्रगती केली आणि आता भारताचा क्रमांक किती आहे, तर तो 44 आहे. जर आपण कंपॅरेटिव्हली भारताच्या शेजारच्या देशांचा विचार केला, तर चीनचा चांगला क्रमांक आहे. चीनचा क्रमांक हा 30व्या स्थानी आहे. म्हणजे 2018 साली त्यांचा 22 होता, यावर्षी त्यांचा क्रमांक 30 पर्यंत गेलेला आहे. तर हा एक पॉईंट आहे की जो महत्वाचा ठरतो. त्याच्यानंतर फिफाचे वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झालेले. तर वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारावर लियोनेल मेस्सी हा पुरुष गटामधून तो अव्वल ठरलेला आहे, त्याला तो पुरस्कार मिळालेला आहे. हे जे पुरस्कार देण्यात आले होते, तर ते कुठल्या ठिकाणी, तर मिलान या ठिकाणाहून देण्यात आले. आता सर्वोत्कृष्ट फुटबॉल पुरुष फुटबॉलपटू कोण आहे, तर लियोनेल मेस्सी. महिला फुटबॉलपटू कोण ठरलेले, तर मेगन रॅपिनो, की जे अमेरिकेची आहे.
सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू कोण? मेगन रॅपिनो अमेरिकेची आहे. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून जर्गन क्लोप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, आणि गोलकीपर म्हणून ॲलिसन बेकर. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार 2019 कोणाला जाहीर झाला? तर अमिताभ बच्चन यांना तो जाहीर झालेला आहे. घोषणा कोणा तर कोणी केलेली आहे? तर त्याचे केंद्रीय माहिती व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्याची घोषणा केलेली होती. आता दादासाहेब फाळके पुरस्कारांचं स्वरूप काय? तर स्वरूप आहे सुवर्ण कमल शाल व 10 लाख रुपये रोख. सुवर्ण कमल शाल आणि 10 लाख रुपये रोख हे त्याची काय स्वरूप आहे. पुरस्कार कुठले मिळाले? पद्मश्री मिळालाय, पद्मभूषण मिळालाय, पद्मविभूषण मिळालाय. त्यांना फक्त आता भारतरत्नची गरज आहे, म्हणजे सगळे पुरस्कार मिळवतील. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय स्तरावर 3 वेळा पुरस्कार प्राप्त झालाय. त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि फ्रान्सचा विशेष सन्मान मिळालाय, तो म्हणजे फ्रान्सचा नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार, आणि अफगाणिस्तानचा ऑर्डर ऑफ अफगाणिस्तान हे सुद्धा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळालेले आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? तर फादर फ्रान्सिस दिब्रिटो. याच्यावरून बराच वादंग माजला होता, ते तुम्ही पाहू शकता, न्यूजला तुम्ही पाहिलं असेलच. आता हे कुठं होणार आहे असं साहित्य संमेलन? तर उस्मानाबादला होणार आहे 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. आता याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी एवढे सांगायचे तर हे म्हणजे दिब्रिटो यांची कारकीर्द. आता यांनी कोणत्या मासिकातून जनजागृती केलेली आहे? तर सुवार्ता हे जे मासिक आहे, या सुवार्ता मासिकामधून त्यांनी जनजागृतीसाठी लेखन केले. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे सुबोध बायबल नवा करार, सुबोध बायबल नवा करार या ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा त्यांना उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला. अनुवाद केल्याबद्दल, म्हणजे ऑलरेडी दुसऱ्या भाषेत होतं, ते मराठीत ट्रान्सलेट केल्यामुळे त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. राज्यसेवा आणि कंबाईन 2020 याच्या अनुषंगाने उपयुक्त चालूघडामोडींची सिरीज सुरू केली होती. या सिरीजमध्ये ऑलरेडी आपण 4 भाग कव्हर केलेत, आज आपण पाहणार आहोत 5वा भाग. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजच्या लेसनला आपण सुरुवात करूया. आजचा पहिला पॉईंट येतो तो म्हणजे हॅपीनेस इंडेक्स. हॅपीनेस इंडेक्स हा सध्या पब्लिक झालाय. या हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताचं स्थान कितवं राहिले? तर भारत 9व्या स्थानावर राहिले. मग हा जो हॅपीनेस इंडेक्स आहे तर हा कुठल्या कंपनीनं पब्लिश केलाय? तर इप्सोस ही मार्केट रिसर्च संस्था आहे, या संस्थेनं हा इंडेक्स पब्लिश केलेला आहे. मग आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं? तर जगामध्ये महत्वाच्या असणाऱ्या 28 ज्या इम्पॉर्टंट जागतिक बाजारपेठ आहेत, की जास्त फोकस असणाऱ्या बाजारपेठा, या 28 बाजारपेठांचा सर्वे केलेला आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी क्रमवारी दिली. आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक कितवा येतोय? तर 9वा येतोय. म्हणजे जगातल्या सर्वोत्तम 28 बाजारपेठापैकी भारताचा क्रमांक हा 9वा आहे. मग आता या यादीमध्ये सर्वाधिक जास्त आनंदी 1 नंबरला राहिले कोण? तर ते आहेत ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. हे अग्रस्थानी असून ते जगातले सर्वाधिक आनंदी देश ठरलेले आहेत. त्याच्या पाठोपाठ मग चीन, ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, सौदी अरब आणि जर्मनी यांचा क्रम लागतो, आणि भारत 9व्या. लक्षात काय ठेवायचं आहे फक्त तुम्हाला? तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा पहिल्या स्थानावर आहेत, भारत 9व्या स्थानावर आहे. कुठल्या कंपनीनं हे इंडेक्स पब्लिश केलाय? तर इप्सोस या कंपनीनं हा इंडेक्स पब्लिश केलेला आहे. तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे की जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो आपला तो म्हणजे शालिजा धामी. चर्चेतली व्यक्ती आहे शालिजा धामी. का चर्चेत होत्या? तर ती भारताची पहिली महिला फ्लाईट कमांडर ठरली. शालिजा धामी भारताची पहिली महिला फ्लाईट कमांडर ठरलेली. कुठल्या दलामध्ये? तर हवाई दलामध्ये. हवाई दलामध्ये. तर हे एक महत्वाचं आहे. आणि कुठल्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्लाईट कमांडर युनिटच्या कमांड अंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे की जेथे शालिजा धामी या भूषवणार आहेत. कुठल्या हेलिकॉप्टरच्या ह्याच्यामध्ये त्या आपला पदभार सांभाळणार आहे? तर चेतक हेलिकॉप्टर जे आहे त्या तुकडीचा जे फ्लाईट कमांडर आहे याचा त्या पदभार सांभाळणार आहेत. लक्षात राहू द्या, चेतक हेलिकॉप्टर. ओके, तर हे एक महत्वाचा पॉईंट आहे की जो परीक्षेला विचारला जाऊ शकतो. कधी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती? 26 ऑगस्ट 2019 रोजी. कधी नियुक्ती करण्यात आली होती? तर 26 ऑगस्ट 2019 रोजी. चेतक बरोबर चिता हेलिकॉप्टर सुद्धा त्या उडू शकतात. तर हे परीक्षेला महत्वाचं काय आहे? तर भारतीय हवाई दलाची पहिली महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर देखील सुद्धा त्या झालेली. तर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट पॉईंट ठरू शकतो तो म्हणजे शालिजा धामी भारताची पहिली महिला फ्लाईट कमांडर, परीक्षेसाठी खूप इम्पॉर्टंट पॉईंट.
त्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे बाल कल्याण निर्देशांक. आता या जो बाल कल्याण निर्देशांक डिक्लेअर करण्यात आला, बाल कल्याण निर्देशांक म्हणजे चाइल्ड वेलबिईंग इंडेक्स असं आपण त्याला म्हणतो. आता हा जो निर्देशांक आहे, याच्या निर्देशांकामध्ये 3 राज्य आहेत की जे कामगिरी आणि अव्वल दर्जाची राहिली चाइल्ड निर्देशांकामध्ये, ते म्हणजे केरळ, तमिळनाडू आणि हिमाचल. कोणते 3 राज्य आहेत? तर केरळ, तमिळनाडू आणि हिमाचल. या 3 राज्यांची क्रमवारी किंवा 3 राज्यांचं काम हे सर्वोत्तम राहील. आता हा जो निर्देशांक तयार करण्यात आला, तर कोणत्या संस्थांनी तयार केलाय? तर वर्ल्ड फ्युजन इंडिया आणि IFMR लीड या संस्थांनी, स्वयंसेवी संस्थांनी काय केलेलं आहे, तर हा निर्देशांक तयार केलेला आहे. तर हा लक्षात असू द्या, कुठल्या मंत्रालयाकडून हा निर्देशांक जाहीर करण्यात आलाय? तर भारत सरकारचं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून हा निर्देशांक जाहीर डिक्लेअर करण्यात आलाय. आता हा निर्देशांक तयार करण्यासाठी किती आयामी घटक कन्सिडर केले गेले होते? तर एकूण 3 घटक कन्सिडर केले गेले होते. त्याच्यामध्ये निरोगी वैयक्तिक विकास, सकारात्मक संबंध आणि संरक्षणात्मक वातावरण हे त्या पॉइंट कन्सिडर केले होते. आता एक लक्षात घ्या, आता कुठलं राज्य कशामध्ये इम्पॉर्टंट आहे? तर आरोग्य, पोषण आणि शिक्षण सुविधांमध्ये केलेली सर्वोत्तम कामगिरी याच्यामुळे केरळ राज्यानं पहिला क्रमांक मिळवलेला आहे. त्यापाठोपाठ येतो तो म्हणजे तमिळनाडू आणि तिसरा क्रमांक येतो तो हिमाचल प्रदेश. म्हणजे पहिला क्रमांक केरळ, दुसरा क्रमांक तमिळनाडू आणि तिसरा क्रमांक हिमाचल प्रदेश, हे पहिले 3 क्रमांक. त्यानंतर दुसऱ्या गोष्टीचा विचार केला म्हणजे कुपोषण आणि बालकांचा कमी जन्मदर याच्याशी कंपॅरिझन केलं तर कोणती राज्य सगळ्यात कमी आहे, म्हणजे कुपोषण जास्त आहे आणि बालकांचा जन्मदर कमी आहे, यासाठी मेघालय, झारखंड आणि मध्य प्रदेश हे एकदम तळाशी सगळ्यात शेवटची राज्य आहेत. केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला तर सर्वाधिक गुण कुणी मिळवले? तर ते पुडुच्चेरीने मिळवले. पुडुच्चेरी कामगिरी सर्वोत्तम आहे जर ॲज कम्पेअर टू केंद्रशासित प्रदेश असं जर केलं. आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सगळ्यात कमी काम कोणाचं आहे? तर ते हे दादरा व नगर हवेलीच, त्याच्यामध्ये जास्त वाढ नाहीये, घटच आहे. तर हे एक लक्षात ठेवू शकता, परीक्षेसाठी हा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे बाल कल्याण निर्देशांक पहिला क्रमांक आहे केरळचा, दुसरा आहे तमिळनाडूचा, तिसरा आहे हिमाचल प्रदेशचा. वर्ल्ड विजन इंडिया आणि IFMR लीड या संस्थांनी हा निर्देशांक तयार केला आणि पब्लिश केलाय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय केंद्र सरकार, ओके, भारत सरकार. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो तो म्हणजे तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार. तर हे 2018 वर्षासाठीचे पुरस्कार आता डिक्लेअर करण्यात आले होते लेटेस्ट. त्याच्यामध्ये जीवन गौरव जो ज्यांना मिळालाय ते नाव खूप महत्वाचं आहे, ते म्हणजे वांगचुक शेरपा. जीवन गौरव कोणाला मिळालाय? तर वांगचुक शेरपा. याच्यामुळे हे जास्त पब्लिक झालं होतं. आता हे जे पुरस्कार देताना 3 महत्वाचे विभाग आहेत, ते म्हणजे भूसाहस, जलसाहस आणि हवाई साहस. हवाई साहसासाठी रामेश्वर जांगरा, जलसाहसासाठी प्रभात राजू कोळी आणि भूसाहसासाठी अपर्णा कुमार, दिवंगत दीपंकर घोष आणि मणिकंदनके. अपूर्णा कुमार हे जास्त चर्चेतली असलेली व्यक्ती आहे. अगोदरच्या करंट अफेअरच्या लेसनमध्ये मी डिटेलमध्ये कव्हर केले, त्यामुळे इथे मी जास्त वेळ घेत नाही, परंतु अपर्णा कुमार जरूर लक्षात ठेवा, अगोदरच्या लेसनमध्ये मी ती कव्हर केली. परीक्षेसाठी महत्वाचं मात्र हा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला, तर तो म्हणजे वांगचुक शेरपा. हे नाव जरूर जरूर लक्षात ठेवा, परीक्षेसाठी महत्वाचं आहे. मग आता हे जे तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार डिक्लेअर झालेत, या पुरस्कारांचं स्वरूप काय आहे? तर हे स्वरूप आहे मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 5 लाख रुपये. किती? 5 लाख रुपये. आता शेर्पा, तेनझिंग नॉर्गे शेर्पा पुरस्काराचं का डिक्लेअर नाव दिलेलं आहे? तर हिमालयाच्या शिखरावर पहिली चढाई 1953 साली, 1953 साली न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि भारतीय नेपाळी नागरिक होते तेनझिंग नॉर्गे यांनी केली होती, म्हणून त्याचा काय नाव देण्यात आलेलं आहे त्या पुरस्काराला? तर नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार, तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार असं नाव देण्यात आलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुरस्कारामधला आणखी एक महत्वाचा पुरस्कार येतो परीक्षेला विचारला जाणार, ते म्हणजे याच्यामध्ये जोड्या लावा टाईप प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे जीवशास्त्रामध्ये कोणाला, फिजिक्स, केमिस्ट्री याच्यामध्ये शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणाला मिळाला आहे, कुठल्या व्यक्तीला, याच्यामध्ये ते विचारलं जाऊ शकतो. तर हे जे शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार आहेत, तर हे भारताचे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद यांनी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच्यामध्ये या पुरस्काराचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. आता कुठल्या संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो? तो दिला जातो CSIR. CSIR म्हणजे काय? तर वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद. वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. आता या पुरस्कारामध्ये महत्वाची नाव आहे, आता परीक्षेला फक्त याच्यावर विचारलं जाऊ शकतं, ते म्हणजे जोड्या लावा टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला येतो म्हणजे जीवशास्त्र. जीवशास्त्र पुरस्कार 2 व्यक्तींना मिळालाय, कायाराज साई कृष्णन आणि सौमेन बसक या दोघांना कंबाईन मिळालाय. तसंच रसायनशास्त्र राघवन बी सुनोज, तपस कुमार, त्यानंतर भूशास्त्र आहे, व अभियांत्रिकी विज्ञान
मलिक वर्मा हे नाव लक्षात ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जीवशास्त्र, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, विज्ञान एवढे तरी ॲटलिस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची यादी सुद्धा मी इथे घेतलेली आहे. ते म्हणजे भौतिकशास्त्र म्हणजे आनंदी सिन्हा आणि शंकर घोष. त्यानंतर गणितशास्त्र मध्ये पांचोली म्हणजे दिशांत भयूर, भाई पांचोली, नीना गुप्ता. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की सगळीच नावं तुमच्या लक्षात राहतील असं नाही, परंतु ह्यातली काही महत्वाची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं भौतिकशास्त्र लक्षात ठेवा, गणितशास्त्र ठेवा, आणि पहिले दोन लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री, बायोलॉजी आणि केमिस्ट्री. महत्वाचं पहिले दोन ते म्हणजे जैवशास्त्रामध्ये कृष्ण आणि बसत, रसायनशास्त्रामध्ये सुनोज आणि तपस कुमार पाजी हे नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार विचारला जाऊ शकतो, विचारला तर फक्त जोड्या लावा टाईप प्रश्नमध्येच विचारला जाईल. त्याच्यानंतर पुढचा पुरस्कार आहे तो म्हणजे राईट लाईव्हलीहूड पुरस्कार. तर हा पुरस्कार बऱ्याच लोकांना मिळाला आहे, त्यातलं एक चर्चेतलं नाव आहे ते म्हणजे 16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग. आता ग्रेटा थनबर्ग यांना काय केलंय तर ही लेडीज आहे, मुलगी आहे, तर तिनं राजकीय स्तरावर हवामान बदलाविषयी जी पावलं उचलण्यासाठी महत्वाची प्रेरणा दिली आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आता हे का देण्यात आलंय किंवा का झालंय असं ते आपण पुढे पाहणारच आहोत. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे राईट लाईव्हलीहूड पुरस्काराला प्रति नोबल किंवा पर्यायी नोबल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काय केलं होतं, प्रति नोबल किंवा पर्यायी नोबल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 4 डिसेंबरला जो नोबेल पारितोषिक वितरणाचा 6 दिवसाच्या आधी, म्हणजे 10 डिसेंबरला नोबेल पारितोषिक डिक्लेअर केले जातात, त्याच्या अगोदर 4 डिसेंबरला हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे, त्याचा समारंभ आयोजित केला गेला आहे. तर आता पर्यावरण संवर्धनासाठी म्हणजे 2018 सालीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तर हे ग्रेटा थेनबर्ग या मुलीनं स्वीडनच्या संसदेसमोर आंदोलन सुरू केलं होतं, आणि त्यानंतर तिनं शुक्रवारी सतत आंदोलन केली, आणि वर्षभरात जेवढे शुक्रवार ती शाळेत जाऊ शकलेली नाही, म्हणजे स्वीडनच्या संसदेसमोर तिनं आंदोलन केली होती आणि परत दर शुक्रवारी ती आंदोलन करत होती. त्यामुळे जगाचं लक्ष ग्रेटा थेनबर्ग याच्याकडे वेधलं गेलं होतं आणि बरीच दखल घेतली गेली होती, त्यामुळे तिला हा पुरस्कार मिळालेला आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे या आंदोलनाला तिथल्या लोकांनी नाव दिले, ते म्हणजे फ्रायडेज फॉर द फ्युचर. फ्रायडेज का म्हटले तर ते शुक्रवारी आंदोलन करत होती म्हणून फ्रायडेज फॉर द फ्युचर हे ते नाव मिळालेलं आहे. हे एक महत्वाचं आणि बऱ्याच प्रमाणात याची व्याप्ती वाढत गेली होती. आता राईट लाईव्हलीहूड पुरस्कार याच्यासोबत म्हणजे ग्रेटा थेनबर्ग या मुलीसोबत आणखी कोणत्या कोणत्या व्यक्तीला देण्यात आलाय, तर त्याच्यामध्ये पहिलं आणखी नाव येतं ते म्हणजे अमिनातो हैदर पश्चिम सहारा, त्यानंतर वकील असलेले गुआ गुओ जिओ निनमी चीन मधले, ब्राझीलचे हुटुकारा यानोमामी असोसिएशन ही जी संस्था आहे त्याचे प्रमुख दावी कोपनवा यांना देखील तो पुरस्कार जाहीर झालाय. म्हणजे इतर पुरस्कार इतर नाव सुद्धा महत्वाचे आहेत, परंतु ग्रेटा थेनबर्ग हे नाव खूप चर्चेत आलेलं आणि प्रसिद्ध नाव होतं. पुरस्काराची सुरुवात कधी केली झाली होती या पुरस्काराची, तर 1980 साली या पुरस्काराची सुरुवात झाली होती. आणि दरवर्षी किती विजेत्यांना 10 लक्ष क्रोनर एवढे रुपये दिले जातात, तर 4 विजेत्यांना. 10 लक्ष क्रोनर म्हणजे किती, जवळपास 73 लाख रुपये. तर ही एक महत्वाची न्यूज आहे किंवा परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकेल. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे विंग कमांडर अंजली सिंग पहिल्या महिला सैन्य मसुदी बनलेल्या आहेत. त्या हवाई दलाच्याच विंग कमांडर आहेत अंजली सिंग. त्या हवाई दलातल्या अशा पहिल्या महिला अधिकारी आहेत की ज्या परदेशामध्ये भारतीय मिशनमध्ये सैन्य मसुदी म्हणून त्यांना तैनात करण्यात आलेलं आहे. त्यांची नियुक्ती कधी झाली का चर्चेत आल्या, तर 10 सप्टेंबर 2019 रोजी रशियाच्या भारतीय दूतावासामध्ये त्यांची डिप्टी एअर ऍडची चीफ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे हा एक महत्वाचा पॉइंट आहे. म्हणजे आता या पदावर असताना कोणतं काम करणार, तर भारताचं हवाई दल आणि रशियाचं सरकार यांच्यामध्ये कम्युनिकेशन ठेवणं, कारण यांच्यामधला दुवा बनणं हे काम आता त्यांच्याकडे असणार आहे. विंग कमांडर अंजली सिंग जरूर लक्षात ठेवा. कोणत्या लढाऊ विमानाचे त्यांनी प्रशिक्षण घेतलंय, तर मिग 29 या विमानाचं त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. परीक्षेसाठी हा पॉइंट महत्वाचा ठरू शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे मयंक वेद. मयंक वेद सध्या चर्चेत होता. का चर्चेत होता, तर एंडोरोमन ट्रायथॅलन स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय ठरला. आता ही एंडोरोमन ट्रायथॅलन स्पर्धा म्हणजे कशा, तर जगातली आतापर्यंत असलेली सर्वात खडतर स्पर्धा. आता ते कसं आहे काय आहे त्या स्पर्धेमध्ये काय असतं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला एक लक्षात काय ठेवावं लागेल, ही स्पर्धा पूर्ण करणारा तो पहिला भारतीय आहे, त्याचबरोबर पहिला आशियाई खेळाडू सुद्धा ठरलेला आहे.
हे लक्षात ठेवा. म्हणजे आशियातल्या कोणत्याही खेळाडूने किंवा कोणत्याही व्यक्तीनं ही स्पर्धा पूर्ण केलेली नाहीये. त्यामुळे मयंक वैद हा जरी पहिला भारतीय असला तरी सुद्धा तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, पहिला आशियाई खेळाडू सुद्धा तो ठरलेला आहे. आणि ही स्पर्धा पूर्ण करणारा जगातला कितवा खेळाडू ठरलाय, तर जगातला 44वी व्यक्ती आहे ती की जी स्पर्धा पूर्ण केली. आता या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी केला विक्रम, आता 50 तास 24 मिनिटात स्पर्धा पूर्ण केली. आधीचा विक्रम होता ज्युनियल डेनियर याच्या नावावर 52 तास 30 मिनिटाचा. तर आता एक लक्षात ठेवा की स्पर्धा काय आहे, स्पर्धामध्ये काय काय प्रकार असतात. ट्रायथलॉन एक वेगळा क्रीडा प्रकार आहे. त्याच्यामध्ये कसं असतं तर धावणे, पोहणे आणि सायकलिंग अशा प्रकारचे सगळे गोष्टी आहेत. म्हणजे या स्पर्धेसाठी एंडोरोमन ट्रायथलॉन स्पर्धेसाठी कुठला कुठून ते कुठपर्यंतचं अंतर पूर्ण करायचं आहे, तर लंडन पासून फ्रान्स पर्यंतचे अंतर कापायचं असतं, हे एक इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये काय आहे तर किती किलोमीटर अंतर कमीत कमी पूर्ण केलं पाहिजे तेव्हा ही स्पर्धा पूर्ण झाली असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये 140 किलोमीटर धावायचं, 140 किलोमीटर धावायचं आहे, 33.8 किलोमीटर समुद्रातनं पोहून जायचंय आणि 289.7 किलोमीटर सायकलिंग करायचे. म्हणजे किती अवघड प्रकार आहे तुम्हाला याच्यातून जाणून येईल. मग याच्यानुसारच तुम्हाला लक्षात ठेवायचंय ते म्हणजे मयंक वेद हा एंडोरोमन ट्रायथलन स्पर्धा पूर्ण करणारा जगातला सॉरी भारताचा पहिला व्यक्ती असला तरी सुद्धा आशियातला सुद्धा पहिला व्यक्ती आहे, जगातला 44वा व्यक्ती आहे. का महत्वाचे आहे तर 140 किलोमीटर धावायचंय, 33.8 किलोमीटर समुद्रातनं पोहून जायचंय आणि 289.7 किलोमीटर अंतर सायकलिंग करायचंय. म्हणजे एवढे मोठी ही स्पर्धा आहे, हे महत्वाचं घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे ग्लोबल AMRRD हब या गटामध्ये भारत सहभागी झालाय. आता ग्लोबल AMR म्हणजे काय तर अँटी मिक्रोबियल रेझिस्टन्स आणि RD म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही जो हब आहे, या हब मध्ये भारत कधी सहभागी झाला तर 12 सप्टेंबर 2019 रोजी सहभाग झाला. याची घोषणा कोणी केली तर विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयामधला जो विभाग येतो तो म्हणजे जैव तंत्रज्ञान विभाग, या विभागाने याची घोषणा केलेली आहे. त्यामुळे हे एक महत्वाचं आहे, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. म्हणजे आता हे जी भागीदारी झालेली आहे जागतिक पातळीवर हबची, ग्लोबल AMRRDA हब, या हब मध्ये आता 16 सदस्य देश असणार आहेत भारत समावेश झाल्यामुळं. युरोपियन कमिशन सुद्धा आहे त्यामध्ये आणि 2 स्वयंसेवी फाउंडेशन आहेत आणि 4 आंतरराष्ट्रीय संस्था निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. आता हे जो हब आहे तर या हबची स्थापना कधी झाली होती तर मे 2018 मध्ये या ग्लोबल AMRRDA हबची स्थापना करण्यात आलेली होती. तर हे एक महत्वाचा पॉइंट आहे, परीक्षेला तो विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे द विश्व विद्यापीठ क्रमवारीता, विश्व विद्यापीठ क्रमवारीता जी डिक्लेअर करण्यात आली आहे. द म्हणजे टाइम्स आवर एज्युकेशन, हे लक्षात राहू द्या. TH म्हणजे काय तर टाइम्स आवर एज्युकेशन. तर टाइम इंग्लंड मधली टाइम्स जी संस्था आहे या संस्थेच्या वतीनं टाइम्स हायर एज्युकेशन विश्व विद्यापीठ क्रमवारीता प्रसिद्ध करण्यात आली. या प्रसिद्ध केलेल्या क्रमवारीमध्ये सर्वोत्तम विद्यापीठ कोणतं ठरले तर ब्रिटनचं जे ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे, ब्रिटनचं ऑक्सफर्ड विद्यापीठ हे विश्व विद्यापीठ क्रमवारीतामध्ये सर्वोत्तम ठरलेलं आहे. आता कोणते 2 भारतीय विद्यापीठ आहेत की या जगातल्या 350 क्रमांकामध्ये त्यांना स्थान मिळाले, ते मध्ये येतं ते म्हणजे भारतीय विज्ञान संस्था जी बेंगलोर मधली आहे आणि IIT रोपार, या 2 संस्थांनी पहिल्या 350 यादीमध्ये क्रमांक मिळवलाय. म्हणजे पहिल्या 300 मध्ये भारताचं एकही विद्यापीठ त्या लेवलला नाहीये द हायर टाइम्स हायर एज्युकेशन मध्ये, हे एक तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. जगातलं सर्वोत्तम विद्यापीठ आहे ऑक्सफर्ड विद्यापीठ ब्रिटन्स, त्याच्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, मग केम्ब्रिज विद्यापीठ आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठ. अमेरिकेचं जे MIT म्हटलं जातं, मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, याचा क्रमांक हा 5वा आहे. कारण तुम्ही इतर ज्या क्रमवारी बघितल्या असतील QS रँकिंग वगैरे, तर त्याच्यामध्ये MIT जे अमेरिकेचं आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु हे जी रँकिंग आता सध्या डिक्लेअर केली गेलेली आहे द हायर एज्युकेशन टाइम्स ह्याच्या मॅगझिन संस्थेतर्फे, तर MIT हे 5व्या क्रमांकावर आहे, ऑक्सफर्ड पहिल्या क्रमांकावर आहे. एवढाच फरक तुम्हाला फक्त परीक्षेला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर हे एक तुम्ही जसजसं जरूर गोष्टी लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, म्हणजे त्याला आपण जागतिक आर्थिक मंच असं म्हणतो. त्याच्यातला जो प्रवास व पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांक आहे हा डिक्लेअर झाला, याच्यामध्ये भारताचा क्रमांक 34 आहे.
याच्यामध्ये एकूण 140 देशांची कंपॅरिझन करण्यात आलं होतं किंवा सर्वे करण्यात आला होता आणि भारताचा क्रमांक याच्यामध्ये 34वा लागलेला आहे. ही एक महत्त्वाची पॉईंट आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे अव्वल 35 देशामध्ये असणारा एकमेव अल्प मध्यम उत्पन्न असलेला देश आहे भारत, त्याच्या यादीमध्ये आलेला. ते एक पॉईंट ज्याचा आता तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. अव्वल स्थान कोण आहे तर अव्वल स्थान स्पेननं पटकावलंय, त्याच्या मागोमाग फ्रान्स, जर्मनी, जपान यांचा क्रमांक लागतो. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मग वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, तर ह्याचे संस्थापक होते क्लाउस श्वाब यांनी 1971 मध्ये ह्या संस्थेची स्थापना केलेली होती. तर स्वित्झर्लंडमध्ये संस्था आहे, मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट, प्राध्यापक मोहम्मद युनुस. आता हे चर्चेतली व्यक्ती आहे कारण बांगलादेशचे हे नोबेल पुरस्कार विजेती व्यक्ती आहे. यांना व्हॅटिकनचा, व्हॅटिकन सिटी आपण म्हणजे म्हणतो सगळ्यात लहान देश, त्या व्हॅटिकनचा पुरस्कार जाहीर झालाय. त्या पुरस्काराचं नाव आहे लॅम्प ऑफ पीस ऑफ सेंट फ्रान्सिस. हा पुरस्कार बांगलादेशचे नोबेल पुरस्कार विजेते यांना तो जाहीर झालाय आणि 3 सप्टेंबर 2019 रोजी या पुरस्कार त्यांना दिला देण्यात आलाय. का त्यांना पुरस्कार दिला देण्यात आलाय तर शांतता प्रस्थापित व सौहार्द प्रस्थापित केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. या पुरस्काराची स्थापना किंवा पुरस्कार पहिल्यांदा कधी देण्यात आला होता तर 1981 साली पहिल्यांदा हा पुरस्कार देण्यात आला होता. आतापर्यंत कोणत्या महत्वाच्या व्यक्ती आहेत की त्यांना हा पुरस्कार मिळालाय, तर यातल्या 3 तरी तुम्हाला ऍटलीस्ट माहीत असणं गरजेचं आहे. दलाई लामाना सुद्धा हा पुरस्कार मिळालाय, व्हॅटिकन सिटी थ्रू दिला जाणारा. मिखाईल गोर्बाचेव आणि अंजेला मॉर्कल यांना सुद्धा हा पुरस्कार आतापर्यंत मिळालेला आहे. ओके, त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारतातील सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा कोणत्या राज्यात असणार आहे, तर तो असणार आहे आंध्र प्रदेश राज्यात. 1 सप्टेंबर 2019 रोजी भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आंध्र प्रदेशमधला जो बोगदा होता, सर्वाधिक लांबीचा विद्युतीकृत रेल बोगदा, त्याचं उद्घाटन केलेलं आहे. किती किलोमीटरचा असणार आहे हा बोगदा, तर 6.6 किलोमीटरचा असणार आहे. कोणत्या दोन स्थानकादरम्यान असणार आहे, तर आंध्र प्रदेशमधला चेरोलोपल्ली आणि रापूर. कुठलं स्टेशन काय, चेरलोपल्ली आणि रापोलू हा रेल्वे मार्ग त्याच्यामध्ये तो असणार आहे. तर नव्याने बांधण्यात आलेला हा मार्ग दोन महत्वाच्या ठिकाणांना जोडणारा एक महत्वाचा मार्ग असणार आहे. तर हे तुम्ही जाताना जरूर लक्षात ठेवू शकता. तर या लेसन मध्ये आपण एवढंच कव्हर करतोय. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण लेसन शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. राज्यसेवा आणि कंबाईन 2020 याच्यासाठी उपयुक्त चालू घडामोडी याचा आपण 6वा भाग पाहणार आहोत. ऑलरेडी 5 भाग कव्हर केलेले होते. याच्या व्यतिरिक्त एसएससी परिक्रमाचे पण मॅगझिनचे आपण लेसन्स कव्हर केलेत आणि इतर सब्जेक्टचे सुद्धा लेसन्स जवळजवळ 120 च्या वर लेसन्स आपण अपलोड केलेले, ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला त्याचा येणाऱ्या कोणत्या एक्झामसाठी नक्की फायदा होईल. आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा. लेसन जर आवडले तर लाईक करायला विसरू नका. आज आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे एक नौदल सराव आहे. कोणता आहे तर झहीर अल बहार नैदल सराव. तर हा कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे, तर हे कतार बरोबर आहे. भारताचा नौदल सराव कोणत्या देशाबरोबर आहे, तर कतार बरोबरचा आहे. झहीर अल बहार या शब्दाचा अर्थ होतो रोअर ऑफ द सी. रोअर ऑफ द सी हा कधी पार पडला, तर 17 ते 21 नोव्हेंबर 2019 या कालावधीमध्ये हा सराव पार पडला होता. फक्त आपल्या लक्षात काय ठेवायचं की कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे हे खूप महत्वाचं आहे. भारताकडून कोणती युद्धनौका त्याच्यामध्ये सहभागी झाली होती, तर INS त्रिकांड ही युद्धनौका त्यामध्ये सहभागी झाली होती. परत राफेल लढाऊ विमान सुद्धा सहभागी झालेले होते. आणि सरावाची का लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तर या सरावाची ही पहिली आवृत्ती होती. पहिली आवृत्ती होती, ते ऑलरेडी इम्प्लिमेंट झाले, अरबी समुद्रात झालेली. त्याच्यामुळे झहीर अल बहर हा नौदल सराव भारत आणि कतार या दोन देशादरम्यानचा आहे. हा पहिला महत्वाचा पॉईंट. आजच्या लेसनचा दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण विकास पुरस्कार 2019 कोणाला देण्यात आलेला आहे. तर हा मिळालेला आहे तो म्हणजे नाव आहे त्यांचं सर डेव्हिड अटेनबोरो. सर डेव्हिड अटेनबोरो हे प्रसिद्ध निसर्गवादी व्यक्ती आहेत आणि त्यांना इंदिरा गांधी शांतीचा निशस्त्रीकरण विकास पुरस्कार जाहीर झालेला आहे. आता हे जे पुरस्कार डिक्लेअर करणारी जी समिती होती म्हणजे आंतरराष्ट्रीय निवड समिती, त्याचे अध्यक्ष म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे आहेत. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या कमिटीने या पुरस्काराची घोषणा म्हणजे डिक्लेअर केला आणि तो सर डेव्हिड अटेनबोरो यांना मिळालेला आहे.
सर डेव्हिड अटनबरो निसर्गवादी असण्यावर त्यांचं एक महत्त्वाचं कार्य म्हणजे कशाबाबत त्यांनी जास्त आपलं कार्य केलेलं आहे, तर त्यांनी जैवविविधता टिकावी म्हणून केलेलं कार्य हे उल्लेखनीय आहे. त्या कार्याची दखल या निवड समितीने घेतलेली होती. दुसरं म्हणजे आता तुम्हाला अटेनबर्ग यांच्याबद्दल, अटेनबोरोग यांच्याबद्दल इतर पुरस्कार त्यांना कुठले कुठले मिळालेले आहेत ते सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मिळतो तो म्हणजे इनुस्काचा कलिंगा पुरस्कार, हा सुद्धा त्यांना मिळालेला आहे. मायकल फॅरेडे पुरस्कार किंवा रॉयल सोसायटी ऑफ सायन्सची फेलोशिप सुद्धा त्याला प्राप्त झाली, की एक सन्मानाची आणि मानाची फेलोशिप म्हणून ज्याला ओळखलं जातं ती फेलोशिप सुद्धा सर डेव्हिड अटन बोरोग यांना मिळालेली आहे. म्हणजे इंदिरा गांधी शांतता निःसशस्त्रीकरण विकास पुरस्कार सर डेव्हिड अटेनबोरो, हे एक तुम्हाला न्यूज महत्वाची आहे, परीक्षेला लक्षात ठेवू शकता. तर विचारली तर जास्त करून राज्यसेवेलाच विचारली जाऊ शकते. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे हे झालेले. म्हणजे जे गोताबाय राजपक्षे हे त्यांचे राष्ट्राध्यक्षपद होते ना, त्यांचे ज्येष्ठ बंधू आहेत महिंदा राजपक्षे, हे आता श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झालेले आहेत. म्हणजे आता 2020 च्या ऑगस्ट महिन्यात मध्ये जे सार्वत्रिक निवडणुका व्हायच्या आहेत श्रीलंकेमध्ये, त्याच्या अगोदर हे काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहणार आहेत. या अगोदर महिंदा राजपक्षे यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं. त्यांचा कालावधी होता 2005 ते 2015, म्हणजे 2005 ते 2015 या कालावधीत त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे श्रीलंकेचं. 24व्या वर्षी ते पहिल्यांदा संसद सदस्य म्हणून त्यांनी निवडून गेले होते, त्यापासून त्यांची कार्य सुरू केलेलं होतं. 2018 मध्ये सुद्धा त्यांनी काळजी काही काळ पंतप्रधान पद भूषवलेलं होतं. त्याच्यानंतर जे एल टी टी संघटना जी होती प्रभाकरण यांची, हे संपवण्यामध्ये सुद्धा महिंद्रा राजपक्षे यांचा महत्वाचा वाटा होता. हे लक्षात असू दे की महिंद्रा राजपक्षे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झालेत, राष्ट्राध्यक्ष कोण आहेत तर गोताबाय राजपक्षे, आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू आहेत महिंद्र राजपक्षे, म्हणजे दोन्ही बंधू पंतप्रधान आणि राष्ट्रपती आहेत, हे लक्षात असू द्या. आणि महिंद्र राजपक्षे हे पहिल्यांदा श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले सुद्धा होते. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ती म्हणजे जपानचे सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेले पंतप्रधान शिंजो अॅबे. शिंजो अॅबे यांनी जपानच्या पंतप्रधानपदी पदभार स्वीकारून किती दिवस पूर्ण झाले, तर 2887 दिवस पूर्ण झाले. म्हणजे 2006 साली ते पहिल्यांदा त्यांनी जपानचे पंतप्रधान झाले होते, आणि त्यावेळी ते जपानचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले होते. त्यावेळी त्यांचं वय होतं 52 वर्ष 2006 साली. तर हे लक्षात असू द्या की शिंजो अॅबे जपानचे सर्वाधिक काळ सत्तेवर राहिलेले पंतप्रधान आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता या धोरण समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली होती, तर के कस्तुरी रंगन हे या धोरण समितीचे अध्यक्ष होते. आता यांनी त्यांचा अंतिम मसुदा जाहीर केलेला आहे, 55 पानांचा हा अंतिम मसुदा आहे. आणि ती रचना करताना त्यांनी कशी केली आहे, तर 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4, 5 3 3 4 असं केलेलं आहे. पहिले 5 वर्ष म्हणजे कसं, तर पूर्व प्राथमिकचे 3 वर्ष पहिली आणि दुसरी, हा एक पहिला टर्म झाली. दुसऱ्या टर्म मध्ये प्राथमिक उत्तर शिक्षण गट म्हणून केलाय, 3री ते 5वी साठीचा 3 वर्षाचा. त्याच्यानंतर 6वी ते 8वीचा उच्च प्राथमिक शिक्षणाचा गट केलाय 3चा, आणि 9वी ते 12वी ह्या 4 वर्षाचा माध्यमिक शिक्षणाचा गट केलाय. म्हणजे माध्यमिक शिक्षण हे 9वी ते 12वी असं त्यांनी सांगितलेलं आहे या मसुद्यामधून. म्हणजे कस्तुरीरंगन यांनी दिलेला जो गट गट रचना आहे, तर ती कशी आहे, 5 3 3 4. पहिलं 5 म्हणजे काय, तर पूर्व प्राथमिक आणि पहिली आणि दुसरी. दुसरं 3 म्हणजे काय, तर 3री ते 5वी. पुढचं 3 म्हणजे काय, 6वी ते 8वी. आणि 4 म्हणजे काय, 9वी ते 12वी, की जे ऍक्च्युली माध्यमिक शिक्षण असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. 9वी ते 12वी गटामध्ये त्यांनी असे किती विषय बंधनकारक केलेत हे त्या 55 पानाचा जो मसुदा त्यांनी दिलेला आहे त्यात सांगितलंय. त्यात त्यांनी जवळजवळ 24 विषय शिकणे बंधनकारक आहे असं सांगितले. मग त्याच्यामध्ये गणित, विज्ञान, इतिहास, जागतिक इतिहास सुद्धा आहे, अर्थशास्त्र, असे 24 विषय शिकणे बंधनकारक आहे. ही एक त्यांच्या मसुद्यामधली एक महत्वाची तरतूद आहे. म्हणजे हे तुम्हाला नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, तर अध्यक्ष कोण आणि ही रचना महत्वाची आहे, 5 3 3 4 कशी रचना आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे 16वी आशियन भारत परिषद. आता ही कुठं संपन्न झाली, तर ही थायलंड मध्ये झाली, बँकॉक या ठिकाणी. किती कधी संपन्न झाली ही बैठक, तर 3 नोव्हेंबर 2019 रोजी झाली होती.
आता भारताद्वारे 1 अब्ज डॉलरचे आर्थिक सहाय्य ही एक महत्वाची तरतूद. आणि दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जो आसियन देशाचा व्यापार आहे त्या आसियन देशाच्या व्यापारामध्ये भारताचं स्थान किती आहे, तर भारत हा त्याच्यामध्ये चौथ्या क्रमांकाचा भागीदार आहे. कितव्या क्रमांकाचा आहे? चौथ्या क्रमांकाचा भागीदार आहे. आता याच्यामध्ये असलेले सदस्य देश जर बघितले आसियानमध्ये, तर सिंगापूर, मलेशिया, फिलिपाईन्स, इंडोनेशिया, कंबोडिया, थायलंड, ब्रुनई, म्यानमार, व्हिएतनाम असे सर्व देश याच्यामध्ये आहेत. तर हे भारत आसियान 16वी परिषद झाली ती थायलंडमध्ये झालेली होती. आशियनची स्थापना 1967. त्याच्यानंतर कॅरेट CARAT हा नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे आणि कधी सुरुवात, महत्वाचं आहे. तर हा दोन देश बांगलादेश आणि अमेरिका या दोन देशांचा दरम्यानचा नौदल सराव आहे कॅरेट किंवा CARAT, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कोऑपरेशन अपलोट रिडिंग लेस अँड ट्रेनिंग. आता हे बंगालच्या उपसागरात पार पडतो हा सराव आणि 2011 पासून याची सुरुवात झालेली आहे. फक्त कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे ना तेवढं फक्त जाता माहीत असू द्या. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे ते म्हणजे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल. कितव्या क्रमांकाचं हे फेस्टिवल होतं? तर 5व्या क्रमांकाचं फेस्टिवल होतं. कुठं पार पडलं? तर ते कोलकात्याला पार पडलं. आणि या फेस्टिवलचं उद्घाटन, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं उद्घाटन कोणी केलं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं, पण ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केलं, कोलकात्या जाऊन मध्ये केलेलं नाही आहे. ॲक्च्युली त्यांनी ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं उद्घाटन केलेलं होतं. कधी पार पडलं हे फेस्टिवल? तर 5 ते 8 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ते पार पडलेलं होतं. थीम होती ती रायझन. रायझन म्हणजे काय? रिसर्च. आर म्हणजे रिसर्च, आय म्हणजे इनोव्हेशन, एस म्हणजे सायन्स एम्पॉवरिंग द नेशन, असं SEN, सायन्स एम्पॉवरिंग द नेशन हे थीम होती. हा रायझन, RISEN, रायझन अशी. आता हे जे इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन कोणी केलेलं होतं? तर ते केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालय आणि विभा, विभा म्हणजे विजन भारती ही संस्था, यांनी याचं आयोजन केलेलं होतं. तर हे राहा लक्षात असू द्या की इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 5वं होतं ते कोलकात्याला पार पडलं मोदींच्या हस्ते, आणि त्याची थीम रायझन होती, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे इंडिया जस्टिस रिपोर्ट. आता इंडिया जस्टिस रिपोर्ट हा जारी करणारी संस्था कोणती आहे? तर ही संस्था आहे टाटा ट्रस्ट. टाटा ट्रस्टनं हा रिपोर्ट जाहीर केलेला आहे. म्हणजे जे भारतातली जी सामान्य जनता आहे किंवा सामान्य नागरिक आहे, तर त्यांना न्याय मिळवून देण्याच्या प्रकरणामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर देशांची तुलना केली, देशातील राज्यांची तुलना केली, म्हणजे कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक लवकर न्याय मिळतो सामान्य लोकांना, अशी एक क्रमवारी तयार केलेली आहे. आणि त्या क्रमवारीमधून रँकिंग दिलेली आहे राज्यांची. आता त्या रँकिंगमध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं येतं? तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर येतं. म्हणून हे महत्वाचं आहे. का महत्वाचं आहे? तर महाराष्ट्र पहिलं. तर अहवालामध्ये न्यायदानामध्ये पहिली 5 राज्य राहिले. पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे, दुसऱ्या क्रमांकावर केरळ राहतं, तिसरा क्रमांक हा तमिळनाडूचा आहे, चौथा क्रमांक पंजाबचा आणि 5वा हरियाणाचा. पहिलं महाराष्ट्र, दुसरं केरळ, तिसरं तमिळनाडू, चौथं पंजाब आणि 5वं हरियाणा. जर दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे जर क्रमवारी डिक्लेअर करताना कोणते महत्वाचे घटक कन्सिडर केले, तर 5 घटक होते. ते म्हणजे सहकारी विभागाचा डाटा कसा उपलब्ध आहे, न्यायव्यवस्था कशी आहे, पोलीस व्यवस्था कशी आहे, तिथले तुरुंग कसे आहेत, आणि कायदेशीर सहाय्य म्हणजे एखादा जर आरोपी असेल तर त्याला कायदेशीर सहाय्य व्यवस्थित मिळतं की नाही, या 5 घटकांचा विचार सुद्धा याच्यामध्ये केलेला आहे. आणि त्या विचारानुसार त्या घटकांचं कन्सिडर केलं जाऊन तो रिपोर्ट तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र, केरळ, तमिळनाडू हे पहिले 3 तरी ॲटलीस्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही लहान राज्यांचा विचार केला, म्हणजे ज्या राज्यांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा कमी आहे, त्याच्यामध्ये जर क्रमवारी बघितली तर गोव्यामध्ये सर्वाधिक चांगल्या पद्धतीनं रँकिंग आहे त्याचं, मग सिक्कीम आणि मग हिमाचल प्रदेश असं त्याचं रँकिंग होतं. महत्वाचं काय? तर महाराष्ट्रावर असल्यामुळं इंडिया जस्टिस रिपोर्ट महत्वाचा आहे. टाटा ट्रस्ट या संस्थेनं तो जारी केलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे 11वी ब्रिक्स परिषद. आता 11वी ब्रिक्स परिषद कुठं पार पडली? तर ब्राझील मधले ब्राझिलिया या ठिकाणी पार पडली. कालावधी होता 13 व 14 नोव्हेंबर 2019. महत्वाचं काय 11वी ब्रिक्स परिषदेमधलं? तर त्याची थीम किंवा त्याची संकल्पना महत्वाची, इकॉनॉमिक ग्रोथ फॉर अन इनोव्हेटिव्ह फ्युचर. इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ अन फॉर अन इनोव्हेटिव्ह फ्युचर ही त्याची काय होती, थीम होती. सदस्य देश म्हणलं तर ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि साऊथ आफ्रिका नंतर ऍड झालाय, म्हणून पहिलं ब्रिक होतं, त्यानंतर ते ब्रिक्स झालं. याचा अध्यक्ष भूषवलं होतं ब्राझीलचे राष्ट्रपती जेईर बोल्सोनारो यांनी. भारताकडून कोण कोण सहभागी झालं होतं? तर नरेंद्र मोदी होते, रशियाकडून पुतीन, शी जिनपिंग चीनकडून, आणि असे संभवले. हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. स्थापना सदस्य स्थापना कधीच्या? तर 2006ची.
दक्षिण आफ्रिका 2010 साली सहभागी झालेलं होतं. त्यामुळे हे एक महत्वाचा पॉईंट आहे की 11वी ब्रिक्स परिषद कुठं पार पडली, तर ब्राझीलला पडलेली आहे. संकल्पना आहे इकॉनॉमिक ग्रोथ फॉर अन इनोव्हेटिव्ह फ्युचर. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे समुद्र शक्ती हा नौदल सराव. समुद्र शक्ती हा नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे, तर तो आहे भारत आणि इंडोनेशिया. समुद्र शक्ती हा नौदल सराव कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे, तर भारत आणि इंडोनेशिया. कुठे पार पडला, तर 6 ते 7 नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरामध्ये हा पार पडलेला आहे. आता समुद्र शक्ती नौदल सरावामध्ये भारताकडून IMS कामोत्रा ही पाणबुटी विरोधी युद्ध नौका सहभागी झाली होती, आणि इंडोनेशियातर्फे KRI उस्मान हरून ही युद्ध नौका सहभागी झाली होती. म्हणजे समुद्र शक्ती नौदल सराव हा कोणत्या दोन देशादरम्यानचा आहे, तर भारत इंडोनेशिया, आणि 6 ते 7 नोव्हेंबर बंगालच्या उपसागरात हे पार पडलेली होती. त्याच्यानंतर पुढची न्यूज येते ती म्हणजे माजी निवडणूक आयुक्त TN शेषन यांचं झालेलं निधन. आता TN शेषन यांच्यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस किंवा प्रोबॅबिलिटी जास्त आहे. पहिलं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, TN शेषन असं म्हणलं जातं तर त्यांचं पूर्ण नाव आहे तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन. पूर्ण नाव काय आहे, तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन. TN शेषनला काय म्हटलं जातं, तिरुनेलाई नारायण अय्यर शेषन. आता त्यांचा मृत्यू झाला होता तो 10 नोव्हेंबर 2019 ला. आता ते कोणत्या केडरचे IAS ऑफिसर होते, तर 1955 बॅच तमिळनाडू बॅच जी होती त्याचे त्या केडरचे ते IAS ऑफिसर होते. दुसरं महत्वाचं म्हणजे ते निवडणूक आयुक्त म्हणून राहिल्यानंतर त्यांचा कार्यकाळ खूप गाजला होता. तर भारताचे कितवे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं, तर भारताचे 10वे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं, त्यामुळे ते महत्वाचं आहे. त्यानंतर त्यांना निवडणूक म्हणजे कोणता कार्यकाळ होता, तर 1990 ते 1996 त्यांना भारतातील निवडणूक किंग म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कसं का म्हटलं जातं, तर ते निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्त पदावर असताना त्यांनी केलेली निवडणुकीमध्ये सुधारणा, त्यासाठी ते जास्त प्रसिद्ध झालेले होते. कारण त्यांच्याच कार्यकाळामध्ये निवडणूक ओळखपत्र सुरू झालं होतं, त्यामुळे ते शेषन जास्त करून प्रसिद्धीस आलेले होते. म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्याचं कार्य त्यांनी केलेलं होतं. आता इतर काही गोष्टींमध्ये जर तुम्ही पाहायचा विचार केला, तर त्यांनी महत्वाची केलेली गोष्ट म्हणजे ज्या उमेदवार आहेत त्यांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा त्यांनी निश्चित केलेली होती त्यांच्या कार्यकाळामध्ये, हा एक महत्वाचा आहे. त्यानंतर त्यांनी कॅबिनेट सचिव म्हणून सुद्धा कार्य पाहिलं होतं 1989 मध्ये. 18वे कॅबिनेट सचिव म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. त्यांना रेमेन मॅक्सेसे पुरस्कार हा सुद्धा मिळालेला आहे. तो कोणत्या साली मिळालेला आहे, तर 1996 साली जे शासकीय सेवा एक चांगल्या पद्धतीने दिली त्याबद्दल त्यांना आशियातला नोबेल म्हणून ज्याला ओळखलं जातं तो रेमेन मॅक्सेसे पुरस्कार सुद्धा मिळालेला होता. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक सुद्धा लढवली होती 1997 साली, परंतु त्यावेळी KR नारायणन यांच्याकडून ते राष्ट्रपती निवडणुकीमध्ये पराभूत झालेले होते, हे एक महत्वाचं आहे. आता TN शेषन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं आत्मचरित्र, तर डी जनरेशन ऑफ इंडिया द ए हार्ट फुल ऑफ बर्डन ही त्यांची महत्वाची आत्मचरित्र आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन. आता जागतिक विज्ञान दिन कधी सेलिब्रेट केला जातो, तर 10 नोव्हेंबरला केला जातो. हा कोणाकडून सेलिब्रेट होतो, तर युनेस्को कडून होतो. पॅरिसमध्ये असणारी संस्था UN ची युनेस्को या संस्थेमार्फत जागतिक विज्ञान दिन सेलिब्रेट केला जातो. या वर्षीची थीम होती ओपन सायन्स लिव्हिंग नो वन बिहाइंड. थीम काय होती, ओपन सायन्स लिव्हिंग नो वन बिहाइंड ही या वर्षीची काय होती थीम होती. 2001 साली हा साजरा करण्याचं युनेस्कोनं ठरवलेलं होतं, आणि पहिल्यांदा साजरा कधी केला, तर 2002 साली हा जागतिक विज्ञान दिन सेलिब्रेट केले गेलेला होता. तर या लेसनमध्ये आपण एवढ्याच न्यूज पाहतोय. काही महत्वाच्या न्यूज आहेत, काही फॅक्च्युअल डाटा सुद्धा आहे, तो सुद्धा कव्हर केलेला आहे. हा लेसन तुम्हाला नक्की आवडेल, आवडलं तर जरूर लाईक करा. जास्तीत जास्त लाईक केलं तर मला जास्तीत जास्त नवीन व्हिडिओ अपलोड करता येतील. आणि तुमचे काही डाऊट शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता, किंवा तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवर जॉईन होऊ शकता. @FPSCTricks असं सर्च करून टेलिग्रामवर जॉईन होऊ शकता. आणि तुम्ही अजूनही मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSCTech चॅनल. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी रिव्हिजन या भागामध्ये आपलं स्वागत आहे. या भागामध्ये आपण ऑलरेडी 2 रिव्हिजनचे भाग कव्हर केलेत, आज आपण 3रा भाग पाहणार आहोत. या भागाला आपण आता सुरुवात करूया. या भागामध्ये आपण पहिला टॉपिक पाहणार आहे तो म्हणजे महारत्न कंपन्यांचा दर्जा. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला 23 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारतातील किती कंपन्यांना महारत्न हा दर्जा दिलेला होता, तर त्याचं उत्तर आहे 8.
23 ऑक्टोबर 2019 रोजी आणखी दोन कंपन्या त्याच्यामध्ये ॲड करण्यात आल्या. त्यातली पहिली महत्त्वाची येते ती म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि दुसरी येते ते पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड. या दोन कंपन्यांना महारत्न कंपनीचा दर्जा दिला, त्यामुळे आता महारत्न कंपन्यांची संख्या किती झालेली आहे तर ती 10 झालेली आहे. त्यामुळे 23 ऑक्टोबर 2019 ही तारीख महत्त्वाची. दुसरं म्हणजे महारत्न दर्जा देण्याची सुरुवात कधीपासून झालेली आहे, तर 2010 सालापासून महारत्न कंपन्यांना महारत्न हा दर्जा देण्याची सुरुवात झाली. दुसरं म्हणजे त्याचबरोबर दोन आणखी दर्जे असतात, एक म्हणजे नवरत्न दर्जा आणि दुसरा असतो मिनीरत्न दर्जा. हे कधीपासून दिले जात आहे तर हे 1997 पासून दिले जाते. महारत्न कधीपासून दिले जाते तर 2010. तर हे दोन पॉईंट आहेत की ज्या ज्यादा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग आता या कोणत्या 10 कंपन्या आहेत ते एकदा आपण पाहून घेऊया. त्याच्यामध्ये पहिली महत्त्वाची येते ती म्हणजे ONGC. ONGCला आपण ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन असं म्हणतो. दुसरी येते ती IOC. IOC म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. तिसरी येते ती NTPC. NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन. चौथी येते ती सेल. सेल म्हणजे स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. पाचवी येते ती CIL. CIL म्हणजे कोल इंडिया लिमिटेड. सहावी येते ती भेल. भेल म्हणजे BHEL. BHEL म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, किंवा त्याला भेल असं म्हटलं तर शॉर्ट फॉर्ममध्ये. सातवी येते ती गेल. गेल म्हणजे गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड. आठवी तिथे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. नववी तिथे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. दहावी महत्वाची कंपनी तिथे म्हणजे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड. मग आता प्रश्न होतो तो म्हणजे महारत्न कंपनी दर्जा मिळवण्यासाठी ज्या कंपन्यांना कोणता क्रायटेरिया असणं गरजेचं आहे किंवा त्यांना कोणते निकष पूर्ण करणं गरजेचं आहे ते आपण पाहूया. पहिला निकष येतो तो म्हणजे कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असावा. मग जर नवरत्न दर्जा मिळाला असेल तर त्याचं महारत्नमध्ये कन्वर्ट होतं. दुसरं म्हणजे सेबीच्या नियमानुसार जे भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये ती कंपनी सूचीबद्ध असावी. सूचीबद्ध असणं म्हणजे काय तर ती कंपनी लिस्टेड असावी. सूचीबद्धला काय म्हणतो आपण, लिस्टेड. म्हणजे भारतीय स्टॉक एक्सचेंजच्या नियम म्हणजे सेबीच्या नियमानुसार भारतीय स्टॉक एक्सचेंज जो आहे ना तर त्याच्यामध्ये ती लिस्टेड असावी. पुढचा निकष आहे तो म्हणजे वार्षिक निव्वळ नफा किती असावा. तर वार्षिक निव्वळ नफा हा 5,000 कोटी रुपये त्याच्यापेक्षा जास्त असावा. पुढचा निकष आहे तो म्हणजे सरासरी निव्वळ मूल्य किती असावं तर ते 15,000 कोटी रुपये इतकं असावं आणि सरासरी उलाढाल किती असावी तर ती 25,000 कोटी रुपयेपेक्षा अधिक असावी. म्हणजे हे तीन क्रायटेरिया. पहिला क्रायटेरिया वार्षिक निव्वळ नफा 5,000 कोटीपेक्षा अधिक, दुसरा सरासरी निव्वळ मूल्य 15,000 कोटी रुपये इतकं आणि सरासरी उलाढाल किती असणं गरजेचं आहे तर 25,000 कोटी रुपयापेक्षा अधिक. एवढे क्रायटेरिया जर 5 च्या 5 क्रायटेरिया जर क्वालिफाय झालं तर त्या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा दिला जातो. आणि एवढे क्रायटेरिया पूर्ण करणाऱ्या भारतातल्या किती कंपन्या आहेत तर एकूण 10 कंपन्या आहेत. मग आता महारत्न कंपनी दर्जा मिळण्याचं कारण काय, म्हणजे मिळाला तर त्याचा फायदा काय होतो. तर त्याचा फायदा एकच आहे तो म्हणजे सरकारच्या पूर्वसंमतीविना त्या कंपन्या एका प्रकल्पामध्ये 5,000 कोटी रुपयापर्यंत किंवा त्याच्या निव्वळ मूल्य जे आहे त्या कंपन्यांचं त्याच्या 15% गुंतवणूक करण्याची संमती त्या कंपन्यांना मिळते. त्यामुळे तेवढा फायदा आहे की सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय हां तर ते एवढे 5,000 कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक करू शकतात. हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. दुसरं म्हणजे व्यवसायाचा विस्तार करून जागतिकदृष्ट्या भव्य कंपन्या त्या बनवू शकतात. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे म्हणजे दिल्ली विधानसभा निवडणुका 2020 च्या. मतदान झालं 8 फेब्रुवारीला, निकाल आला 11 फेब्रुवारीला. जागा होत्या 70. आम आदमी पार्टीनं जिंकल्या 62 जागा, BJP जिंकलेल्या आहेत 8 जागा, काँग्रेस 0 जागा आणि इतर 0 जागा. म्हणजे आम आदमी पार्टीच्या या अगोदरच्या इलेक्शनमध्ये 67 जागा होत्या, यावर्षी त्यांच्या 62 आलेल्या आहेत. आणि BJP 3 होत्या, त्याच्यावरून त्या 8 झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकूण उमेदवार, महिला उमेदवार आणि मतदान केंद्र, एकूण उमेदवार होते 672, एकूण महिला उमेदवार होत्या 79. हेही ॲडिशनल डाटा माहीत असू द्या. त्याचबरोबर मग आता दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत काही टक्केवारी पाहूया. टक्केवारी पाहताना आपण पक्ष पाहणार आहोत. 2015 साठी त्यांची काय कंडिशन होती आणि 2020 मध्ये त्यांची काय कंडिशन आहे ते पाहणं गरजेचं आहे. आम आदमी पार्टीला 2015 मध्ये 54% मते मिळाली होती, 2020 मध्ये त्यांचे टक्के आहेत 53. BJP 2015 मध्ये 32% मतं होती, 2020 मध्ये 38 झाली. काँग्रेसची मात्र मतामध्ये खूप घट झालेली आहे टक्केवारीमध्ये, 10% 2015 होती, 2020 ती 4% एवढे झालेले आहे. तर हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि जागांचं सीट बघितलं तर 67-62, 3-8 आणि 0-0 काँग्रेसनं दोन्ही निवडणुकांमध्ये 0 झाले.
दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी घडली की या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जे 63 उमेदवार होते त्या 63 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. म्हणजे त्यांना विजयी उमेदवाराच्या किती मतं कमी मिळाले म्हणून त्यांची अनामत रक्कम जप्त होते, हे जर माहीत असेल ना तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. दुसरं म्हणजे या पक्षाला 5% कमी मतं मिळाले. पक्षाच्या फक्त 3 उमेदवारांना अनामत रक्कम वाचवता आली, ही महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे देशातल्या सर्वात उंच पुलाचं उद्घाटन झालंय सध्या 21 ऑक्टोबर 2019 रोजी. याचं उद्घाटन केले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी. आता हा पूल कुठं आहे तर लडाख मधल्या शोक नदीवर उभारण्यात आलाय. की देशातला सर्वात उंच पूल की उंची किती आहे त्याची, तर 14,650 फूट आहे. किती? 14,650 फूट. त्या पुलाला नाव काय दिलेलं आहे तर कर्नल शेवांग रिनशेन पूल, कारण ते लडाख मधलं नाव आहे त्यामुळे कर्नल शेवांग रिनशेन पूल असं म्हटलं जातं. दुसरं म्हणजे ही जी शोक नदी आहे लडाख मधली, तर या शोक नदीला आणखी एक नाव आहे, ते म्हणजे मृत्यूची नदी असंही म्हटलं जातं. खूप धोकादायक असणारी ही नदी आहे, त्यामुळे या देशातलं सर्वात उंच पुलाचं उद्घाटन हे तिथं झालेलं आहे आणि उद्घाटन केले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, हे नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे सर्वात लांब एकेरी मार्ग असलेला स्टील केबल ब्रिज याचं उद्घाटन अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आले. त्या पुलाला नाव दिले बेरिंग पूल. काय नाव दिले? बेरिंग पूल. हा पूल म्हणजे काय म्हटलं जातं तर अरुणाचल प्रदेशची जीवनवाहिनी असं म्हटलं जातं. कोणत्या नदीवर हा पूल उभारण्यात आलेला आहे तर सियांग या नदीवर तो पूल उभारण्यात आलेला आहे. नाव काय आहे? सियांग नदीवर. लांबी त्याची 300 मीटर आहे. दुसरं म्हणजे देशातला सर्वात लांब पूल आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर आता बांधण्यात येणार आहे. त्याच्यानंतर एकदम पुढचा फॅक्च्युअल पॉईंट आहे तो म्हणजे देशातलं पहिलं राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय कुठे स्थापन करण्यात आले, तर त्याचं उत्तर आहे गुजरातमधलं लोथल. गुजरातमधल्या लोथल या ठिकाणी देशातलं पहिलं राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय स्थापन करण्यात आले. याचा उद्देश आहे तो म्हणजे पाण्याखालील किंवा सागरी पुरातत्वशास्त्रांना चालना देण्यासाठी. दुसरं म्हणजे लोथल या ठिकाणी म्हटलं तर सिंधू संस्कृतीमधलं एक मोठं व्यापारी केंद्र होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे अरुण जेटली. अरुण जेटली सध्या त्यांचं निधन झाल्यामुळे चर्चेत होते. जन्म त्यांचा 28 डिसेंबर 1952 दिल्लीतला आहे. त्यांचा कॅन्सर हा सॉफ्ट टिश्यू कॅन्सर असं म्हटलं जातं. अरुण जेटलीबद्दल सांगायचं झालं तर 2009 ते 2014 या काळामध्ये ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2009 ते 2014, 1999 ते 2000 या काळामध्ये त्यांनी माहिती व प्रसारण राज्यमंत्री हे पद स्वीकारलं होतं. 2003 ते 2004 या काळामध्ये ते कायदा व न्यायमंत्री होते. म्हणजे 1999 ते 2000 माहिती व प्रसारण राज्यमंत्री, 2003 ते 2004 कायदा व न्यायमंत्री, 2014 ते 2019 हे केंद्रीय वित्तमंत्री व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री होते. त्याच्यानंतर 1991 मध्ये जे व्हीपी सिंग सरकार होतं त्यांच्या सरकारमध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदी नेमणूक करण्यात आली होती. कधी? 1989. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदी नेमणूक करण्यात आली होती. 2000 ते 2018 या कालावधीमध्ये ते गुजरातमधून राज्यसभेवर सदस्य होते. एवढेच पॉईंट तुम्हाला अरुण जेटली यांच्याबद्दल माहीत असणं गरजेचं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे सुषमा स्वराज यांच्याबद्दलची माहिती, कारण सुषमा स्वराज यांचं पण निधन झाल्यामुळे त्या चर्चेत होत्या. सुषमा स्वराज यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी 7 वेळा संसद सदस्य झालेले आहेत. त्यांचा जन्म हरियाणामधल्या अंबाला ठिकाणी झाला होता 1952. अरुण जेटलींचा पण 1952च आहे. तर शिक्षण त्यांचं शिक्षण बघितलं तर संस्कृत आणि राज्यशास्त्र या विषयात त्यांनी पदवी घेतली होती. पंजाब विद्यापीठ चंदीगड येथून लॉच्या पदवी झाल्या होत्या. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या होत्या. तर दिल्लीच्या कितव्या मुख्यमंत्री होत्या? तर 5व्या मुख्यमंत्री होत्या. हे एकदम महत्त्वाचा पॉईंट सुषमा स्वराज यांच्याबद्दलचा. दिल्लीच्या 5व्या मुख्यमंत्री होत्या आणि पहिल्या महिला मुख्यमंत्री. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला संसद होत्या. सर्वोत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार जिंकणाऱ्या मिळवणाऱ्या पहिल्या महिला संसद कोण होत्या? तर सुषमा स्वराज. त्यानंतर लोकसभा विरोधी पक्ष याचं नेतेपद भूषवणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या. किती होत्या? दुसऱ्या. त्याचबरोबर त्यांनी 2014 ते 2019 या काळामध्ये भारताचं परराष्ट्र मंत्री हे पद त्यांनी भूषवलेलं आहे. त्याचबरोबर लोकसभेची कारकीर्द जरी झाली तरी त्यांच्या हरियाणा विधानसभामध्ये सदस्य म्हणून त्या 3 वेळा निवडून झालेली होती. 1977 मध्ये वयाच्या 25व्या वर्षी त्या कॅबिनेट मंत्री झाल्या होत्या आणि हरियाणाच्या त्या काळी सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री आहेत.
त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार 2020. ऑस्कर पुरस्कारामधला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय पॅरासाइट दक्षिण कोरिया. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे जोकिन फेनिक्स की ज्याचं जोकर या चित्रपटासाठी मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार रेनी झेलवीगरला मिळालाय जुडी या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक हे पॅरासाइट या चित्रपटाचे दिग्दर्शक बॉंग जून हो हे राहिलेले आहेत. आता सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा पुरस्कार, त्यातला पहिल्यांदा आपण पाहणार आहात ते सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, तो आहे ब्रॅड पिटला वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्नला मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी मिळालेला आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वोत्कृष्ट मूळ गीत म्हणून रॉकेटमॅन चित्रपटाची निवड झाली. त्यातलं आय एम गॉन लव मी अगेन हे गाणं आहे, आय एम गॉन लव मी अगेन हे सर्वोत्कृष्ट मूळ गीत म्हणून त्याला अवॉर्ड मिळालाय. आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणून सुद्धा ते पॅरासाइटचीच निवड झालेली आहे. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा तो सुद्धा पॅरासाइट चित्रपटच राहिलेला आहे. म्हणजे पॅरासाइट चित्रपटाला बरेच अवॉर्ड मिळालेले आहेत. आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं तो म्हणजे सर्वोत्कृष्ट लघुपट, तर लर्निंग टू स्केटबोर्ड इन अ वॉर झोन हा सर्वोत्कृष्ट लघुपट राहिलेला आहे. सर्वोत्कृष्ट वेशभूषा हा लिटल वुमनला मिळालाय. केशभूषा आणि रंगभूषासाठी बॉम्बशेल या चित्रपटाची निवड झाली. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. आता केंद्र सरकारने याची सुरुवात केली आहे 11 सप्टेंबर 2019 रोजी. कुठून सुरू केली आहे तर उत्तर प्रदेशमधल्या मथुरा या ठिकाणाहून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. याचं टार्गेट काय आहे तर 2025 पर्यंत या रोगांचं, म्हणजे पशुरोग आहेत ना, याचं नियंत्रण करणं आणि 2030 पर्यंत या रोगांचं निर्मूलन करणं. आणि याच्यामध्ये किती जनावरांचं लसीकरण करण्यात येणार आहे तर 1,500,000+ अधिक जनावरांचं लसीकरण करण्यात येणार आहे. ती केंद्र सरकारची महत्वाची स्कीम आहे, त्याचं नाव आहे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. त्यानंतर आणखी एक पॉईंट चर्चेत होता तो म्हणजे 20वी पशुधन गणना. आता ही कोणातर्फे जाहीर करण्यात आली तर केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धशाळा विभाग यांच्यातर्फे. आता देशातील एकूण पशुधन संख्या किती आहे तर ती 535.78 दशलक्ष. देशातील एकूण पशुधन संख्या किती आहे? 535.78 दशलक्ष. 2012 याच्या अगोदर गणना झाली होती, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा 4.6% याच्यामध्ये वाढ झालेली आहे. पशुधन गणना दर 5 वर्षांनी केली जाते. त्यानंतर पशुधन गणनेला सुरुवात ही 1919 पासून सुरुवात केलेली आहे. 20वी क्रमांकाची पशुधन गणना कधी झाली तर ऑक्टोबर 2018 ती सुरू करण्यात आलेली होती. आणि 2018 पहिल्यांदाच ही गणना ऑनलाईन पद्धतीने झालेली आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ICC Under-19 विश्वचषक स्पर्धा 2020 कुठं पार पडलेल्या आहेत त्या स्पर्धा, तर दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडल्या होत्या 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या दरम्यान. याच्यामध्ये विजेता कोण ठरलाय तर बांगलादेशचा संघ या स्पर्धेतला विजेता आहे. उपविजेता हा भारतीय संघ राहिलाय. 16 संघ याच्यामध्ये सहभागी झाले होते. आता त्यातल्या काही महत्वाच्या निवडक गोष्टी, त्यातली पहिली महत्वाची येते ते म्हणजे मॅन ऑफ द सिरीज हा ठरलाय भारताचा यशस्वी जयस्वाल. सर्वाधिक रन त्याच्याच होत्या. यशस्वी जयस्वालने या स्पर्धेमध्ये 400 धावा काढल्या होत्या. सर्वाधिक विकेट सुद्धा भारताच्याच रवी बिश्नोई यानं घेतल्या होत्या. 17 विकेट घेतलेल्या आहेत. आणि या मागील विश्वचषक विजेता संघ जर बघितलं तर 2018 भारत जिंकला होता. 2016 भारत फायनलमध्ये पराभूत झाला होता, वेस्ट इंडिज जिंकलं होतं. त्यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत, तर लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे हे भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत. मनोज नरवणे भारताचे कितवे लष्कर प्रमुख ठरले सध्या, तर ते 28वे लष्कर प्रमुख ठरले. त्यांनी कोणाची जागा घेतली तर लष्कर प्रमुख बिपिन रावत यांची जागा घेतली. दुसरा एक महत्वाचा पॉईंट म्हणजे मनोज नरवणे लष्कर प्रमुख होणारे कितवे भारतीय व्यक्ती आहेत, तर हे दुसरे भारतीय व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती होती अरुण कुमार वैद्य, महाराष्ट्रीयन व्यक्ती होती अरुण कुमार वैद्य यांनी लष्कर प्रमुखाची पहिल्यांदा जबाबदारी स्वीकारलेली होती, पहिली महाराष्ट्राची व्यक्ती. त्यानंतर आशिया विकास बँकेच्या अध्यक्षपदी आता मससुगु असाकावा यांची निवड झालेली आहे. 2 डिसेंबर 2019 रोजी त्यांची निवड झाली. त्यांनी कोणाची जागा घेतली तर ताकेहिको नाकाओ यांची त्यांनी जागा घेतलेली. आशिया विकास बँकेचे हे कितवे अध्यक्ष असणार आहेत आता, तर हे 10वे अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे जगातलं पहिलं संपूर्णतः इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित व्यावसायिक विमान कुठं आहे, तर ते व्हँकुवर कॅनडामध्ये आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे इलेक्ट्रिक विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने उडणारं विमान लिथियम बॅटरीसारख्या ऊर्जा स्रोताच्या सहाय्यानं किती किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकतं, तर 160 किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकतं. त्यामुळे परीक्षेसाठी वन लाईनर टाईपच प्रश्न याच्यावर विचारला जाऊ शकतो. ते म्हणजे जगातलं पहिलं संपूर्णतः इलेक्ट्रिक ऊर्जेवर आधारित व्यावसायिक विमान कुठं, तर व्हँकुवर कॅनडामध्ये. आता आपण 4 महत्वाच्या समित्या पाहणार आहे. त्यातली पहिली महत्वाची समिती येते ती म्हणजे MP
बेज बरुआ समिती कशासाठी नेमली होती एमपी बेज बरुआ समिती, तर एमपी बेज बरुआ समिती नेमली होती आसाम कराराच्या कलम 6 जे आहे ना त्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे त्यासाठी नेमली होती. दुसरी समिती होती उमेश सिन्हा समिती. उमेश सिन्हा समिती कशासाठी नेमलेली आहे उमेश सिन्हा, ते जो लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 त्याच्या कलम 126 मध्ये सुधारणा करण्यासंदर्भात ही समिती नेमली होती. त्यानंतर यूके सिन्हा समिती नेमली होती. यूके सिन्हा समिती कशासाठी नेमली होती, जे सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम आहेत त्याच्यासमोर येणारे प्रत्येक आव्हान आहेत ना त्याचा आढावा घेण्यासाठी यूके सिन्हा नेमली होती. आणि शेवटी येते ते नंदन निलेकोनी समिती कशासाठी नेमली होती, तर डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी काही उपाय सुचवता येतील का त्याच्यासाठी नेमली होती. म्हणजे ह्या चारही समित्या परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाच्या आहेत. परत एकदा सांगतो, एमपी बेज बरुआ समिती आसाम कराराच्या कलम 6 अंमलबजावणीचा आढावा घेणे. दुसरं म्हणजे उमेश सिन्हा समिती लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 आहे ना त्याच्या कलम 126 मध्ये सुधारणा करणे. यूके सिन्हा कशासाठी होती, तर सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमासमोर येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचा आढावा घेणे. आणि चौथी समिती होती नंदन निलेकणी समिती, की जी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी उपाय सुचवण्यासाठी नेमण्यात आली होती. तर या लेसनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. चालू घडामोडी रिव्हिजन भागा दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. ऑलरेडी आपण पहिला भाग कव्हर केला होता. याच्यामध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या न्यूज आणि करंट अफेअर आपण कव्हर करणार आहेत. याचा उपयोग तुम्हाला फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी होणार आहे. म्हणजे येणारी राज्यसेवा पूर्व असू द्या, कंबाईन पूर्व किंवा त्यानंतर होणारी कोणतीही पूर्व परीक्षा, त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल अशा अनुषंगाने या लेसनची रचना केलेली आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपल्या लेसनचा पहिला पॉईंट येतो तो म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. खूप महत्वाचे आहेत कारण ह्या वर्षी झालेल्या पुरस्कारामध्ये बरेच पुरस्कार आहेत, परंतु राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार खूप महत्वाचे कारण 66 क्रमांकाचे पुरस्कार झाले होते. याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे, तर गुजराती चित्रपट आहे हेल्लारो, हेल्लारो या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. दुसरं म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार यावर्षी विभागून देण्यात आला आहे, तर तो आयुष्मान खुरानाला अंधाधुन या चित्रपटासाठी, तर विकी कौशल याला उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटासाठी या दोघांना हा पुरस्कार विभागून देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, तर कीर्ती सुरेश यांना मिळालेला आहे. तेलुगू पिक्चर आहे महंती या चित्रपटासाठी त्यांना कीर्ती सुरेश यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे हे पुरस्कार खूप महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा दिग्दर्शक आहे तो म्हणजे आदित्य धर. तर उरी द सर्जिकल स्ट्राईक हा जो चित्रपट होता त्यासाठी मिळालेला आहे. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार स्वानंद किरकिरेला मिळालेला आहे. चुंबका चित्रपट आहे मराठी चित्रपट, तो एक महत्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार सुरेखा सिकरी बधाई होय चित्रपटासाठी. त्याच्यानंतर पॅडमॅन जो चित्रपट अलीकडच्या काळामध्ये खूप गाजला होता अक्षय कुमारचा, तर सामाजिक मुद्द्यावर भाष्य करणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट असा अवॉर्ड त्या पुरस्काराला त्या चित्रपटाला मिळाला आहे पॅडमॅनला. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून अंधाधुन या चित्रपटाची निवड करण्यात आली. अंधाधुनमध्ये सर्वोत्तम भूमिका केलेली आहे, त्यामुळे आयुष्मान खुरानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून यावर्षी राहिला तो म्हणजे भोंगा. भोंगा हा जो चित्रपट आहे तो सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा अवॉर्ड त्यांना जिंकलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे वतन सॉन्ग. आता वतन सॉन्ग हे जे केंद्र सरकारचं जे माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ते जारी करण्यात आलं होतं. याचे गायक आहेत जावेद अली, एवढं लक्षात राहू द्या. आणि याची रचना किंवा याचे लिरिक्स कोणाचे आहेत, तर आलोक श्रीवास्तव यांचे आहेत. वतन सॉन्ग सध्या अलीकडच्या काळामध्ये चर्चेत असलेला हा पॉईंट होता, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार. आता तमिळनाडू राज्य सरकार व सरकारद्वारे देण्यात येणारा हा जो पुरस्कार आहे ना, यावर्षी देण्यात आले आहेत. इस्रोचे जे अध्यक्ष आहेत के सिवन यांना जाहीर झालेला आहे. के सिवन यांना कोणत्या नावानं ओळखलं जातं, तर त्यांना रॉकेट मॅन या नावानं ओळखलं जातं. त्यामुळे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार जो तमिळनाडू राज्य सरकारकडून दिला जातो, तर के सिवन यांना देण्यात आलेला आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार. आता या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये खेलरत्न पुरस्कार खूप महत्वाचे आहेत, तर बजरंग पुनियाला कुस्तीसाठी आणि दीपा मलिकला पॅरा ॲथलेटिकसाठी हे पुरस्कार देण्यात आले. वन लाईन टाईपमध्ये हा प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकेल.
त्याच्यानंतर काही महत्वाची दोन पुस्तकं पाहणार आहोत. त्यातलं पहिलं महत्वाचं पुस्तक म्हणजे नो होल्डर्स बार्ड. हे पुस्तक सध्या चर्चेत होतं, तर ते कोणाचं आहे तर नारायण राणे यांचं पुस्तक आहे. मराठीमध्ये त्याची आवृत्ती आली, त्याचं नाव झंझावत आहे, ते एक चर्चेत होतं, नो होल्डर्स बार्ड. त्याच्यानंतर दुसरं एक पुस्तक होतं ते म्हणजे लिसनिंग लर्निंग अँड लिडिंग. लिसनिंग लर्निंग अँड लिडिंग, तर हे पुस्तक कोणाचं आहे तर व्यंकय्या नायडू, भारताचे जे उपराष्ट्रपती आहेत व्यंकय्या नायडू यांचं हे पुस्तक आहे. हे दोन्ही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही वन लाईनरमध्ये पॉईंट, तो म्हणजे शालिजा धामी सध्या चर्चेत होत्या. का? तर त्या पहिल्या महिला फ्लाईट कमांडर आहेत त्या इंडियन एअरफोर्समध्ये, फर्स्ट फिमेल फ्लाईट कमांडर इन इंडियन एअरफोर्स शालिजा धामी. यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाणार आहे, त्यामुळं वन लाईनरमध्येच विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे फर्स्ट फिमेल फ्लाईट कमांडर इन इंडियन एअरफोर्स शालिजा धामी. त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे ते म्हणजे भारतातला पहिला गार्बेज कॅफे. आता एक नवीन गोष्ट तुम्हाला नक्की समजेल. आता हा भारतातला पहिला गार्बेज कॅफे कुठं सुरू करण्यात येतोय, तर छत्तीसगडमधला जो अंबिकापूर शहर आहे या ठिकाणी तो त्याचं इम्प्लिमेंटेशन सध्या सुरू आहे. तर आता या कॅफेमधून काय कशासाठी महत्वाचं आहे गार्बेज कॅफे, तर त्या छत्तीसगड राज्यामधला जो एखादा गरीब व्यक्ती असेल, जर त्यानं 1 किलोग्रॅम प्लास्टिक गोळा करून त्या ठिकाणी जर जमा केलं तर त्याला जेवण दिलं जाईल, अशा प्रकारचा हा कॅफे आहे. त्यामुळे हा एक चर्चेत आलेला पॉईंट आहे की भारतातला पहिला गार्बेज कॅफे कुठं उभारण्यात आलेला आहे, तर छत्तीसगड राज्यातल्या अंबिकापूर या शहरामध्ये तो उभारण्यात आलेला आहे. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन इनफ आहे. त्यानंतर चर्चेतलं शहर एक होतं ते म्हणजे कालिमंतन शहर. का चर्चेत आलं होतं, कारण इंडोनेशिया या देशाची ही नवी राजधानीचं ते ठिकाण असणार आहे. कारण इंडोनेशियाच्या सरकार आहे ना, तिथल्या त्यांनी त्यांची अगोदरची राजधानी होती जकार्ता, की जावा बेटावर स्थित होती, तर त्यांनी ते आता कालिमंतन हे ठिकाण निवडले. तर हे बोर्निया बेटावर आहे, कुठल्या बोर्निया बेटावरचं कालिमंतन या ठिकाणी त्यांची राजधानी होणार आहे असं आता सांगितलेलं आहे. कारण वाहतूक समस्या आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी त्याचं सांगितले आहेत की लोकसंख्येच्या प्रमाणामुळे आम्ही ते चेंज करतोय. त्यामुळे इंडोनेशियाची नवीन राजधानी कोणती असणार आहे, जकार्ता नसून ती कालिमंतन असणार आहे. आता आपण पाहणार आहे ते म्हणजे राम जेठमलानी. सध्या चर्चेत होते कारण त्यांचं निधन झालं वयाच्या 95व्या वर्षी. त्यांच्याबद्दल लक्षात ठेवताना त्यांची राजकीय कारकीर्द लक्षात ठेवा, आणि दुसरं म्हणजे त्यांची पुस्तकं. परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यांनी राजकीय कारकिर्दीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1996 ते केंद्रीय कायदा मंत्री झाले होते. 98 ते 99 अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते त्या काळामध्ये केंद्रीय नगरविकास मंत्री म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. दुसरं म्हणजे ते 5 वेळा राज्यसभेचे सदस्य होते. त्यांच्या पुस्तकामध्ये फक्त खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे 6व्या ते 7व्या लोकसभेमध्ये ते मुंबईमधून निवडून गेले होते. आणि 2010 साली सर्वोच्च न्यायालयाचं जे बार काउन्सिल आहे तर त्याच्या अध्यक्षपद त्यांची निवड झालेली होती. त्यांच्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांची पुस्तकं. त्यातलं पहिलं महत्वाचं पुस्तक येतं ते म्हणजे बिग इगोज स्मॉल मॅन, खूप महत्वाचं आणि गाजलेलं पुस्तक. त्यांचं दुसरं महत्वाचं पुस्तक येतं ते म्हणजे कॉम्प्लिक्ट ऑफ लॉज, खूप महत्वाचं. कन्सायन्स ऑफ मॅव्हरिक. त्यानंतर जस्टिस सोव्हिएट स्टाईल, मॅव्हरिक अनचेंज्ड अनप्रिटेंट. तर हे एवढी त्यांची महत्वाची पुस्तकं आहेत. त्यातल्या तुम्हाला फोकस कुठं करायचा आहे तर बिग इगो स्मॉल मेन लक्षात ठेवायचं, कॉम्प्लिट ऑफ लॉज लक्षात ठेवायचं, जस्टिस सोव्हिएट स्टाईल हे सुद्धा लक्षात ठेवायचं. एवढे तीन जरी लक्षात ठेवले तरी मोर दॅन इनफ आहे. त्याच्यानंतर गल्ली बॉय चित्रपट सध्या चर्चेत होता. का? तर त्याला फिल्मफेअरमधले बरेचसे पुरस्कार मिळालं, त्याचबरोबर जे ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातून नामांकित पाठवायचं होतं नामांकन, तर त्यासाठी गल्ली बॉयचं नाव निवडण्यात आलं होतं. गल्ली बॉय चित्रपटाचं दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केलेलं आहे, एवढं जरी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे शिवाई. शिवाई हे काय आहे, तर दोन शहरादरम्यान धावणारी देशातली पहिली विद्युत बस सेवा आहे. महाराष्ट्र राज्याचं एसटी महामंडळाकडून ही बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर लडाखी जे शुंडोल नृत्य आहे, शुंडोल डान्स, तर ते सध्या चर्चेत आलं होतं. का आलं होतं, तर एकाच वेळी 408 महिलांनी हे नृत्य सादर करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे. आणि लडाखचा याला रॉयल डान्स या नावाने लडाखमध्ये त्याला ओळखलं जातं. लडाख सध्या खूप महत्वाचा आहे कारण 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर आणि लडाख आता केंद्रशासित प्रदेश झालेले आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार का महत्वाचे आहे, कारण या 2018 सालचे जे 66वे पुरस्कार आहे तर तो अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला, त्यामुळे ते चर्चेत आलं होतं. या पुरस्काराची सुरुवात 1969 साली झाली आहे. कोण जाहीर करतं हा पुरस्कार, तर केंद्र सरकारचं जे माहिती आणि सूचना प्रसारण मंत्रालय यांच्या वतीनं हा पुरस्कार देण्यात येतो. दुसरं म्हणजे तुम्हाला 2017चा कोणाला मिळाला आहे, तर विनोद खन्नांना मिळाला आहे. 2016चा काशी नातूनी विश्वनाथ यांना मिळाला आहे. 2015चा पुरस्कार हा मनोज कुमार यांना मिळाला आहे. त्यानंतर अमिताभ बच्चन यांना मिळालेले काही महत्वाचे पुरस्कार, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं तो म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. पद्मश्री त्यांना 1984 साली देण्यात आलंय, पद्मभूषण 2001 साली आणि
पद्मविभूषण 2015 साली, हे एवढं लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे त्यांना त्यांच्या अभिनयासाठी 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यामध्ये कुठले चित्रपट आहेत तर अग्निपथ हा पहिला 1990 साली आलेला, ब्लॅक चित्रपट 2005 साली आलेला, पाच चित्रपट 2009 साली आलेला आणि पिकू चित्रपट 2015 साली आलेला. या 4 चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत, हेही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर महत्वाचा येतो तो म्हणजे ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड. आता ग्लोबल गोलकीपर अवॉर्ड कोणाकोणाला मिळालाय तर हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झालाय. कोणाकडून जाहीर करतं हे तर बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन यांच्या तर कडून हे पुरस्कार जाहीर झालाय. तर भारतामध्ये स्वच्छ भारत अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे फिफा अवॉर्ड 2019 चे. त्याच्यामध्ये बेस्ट मेन्स प्लेअर कोणता, बेस्ट वुमन्स प्लेअर कोणती आणि बेस्ट मेन्स गोलकीपर कोणता, एवढं जरी लक्षात ठेवा. बेस्ट मेन्स प्लेअरचा अवॉर्ड लिओनल मेसीनं जिंकलाय, अर्जेंटिनाचा आहे तो. बेस्ट वुमन्स प्लेअर मेगन रॅपिनो अमेरिकेची आहे आणि अलिसन बेकर ब्राझीलच्या, त्याला बेस्ट मेन्स गोलकीपर हा अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर चर्चेतली व्यक्ती म्हणजे क्रिस्टलिना जॉर्जिव्हिया. का सध्या चर्चेत होत्या तर त्या न्यू इंडियन इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या त्या नवीन चीप असणार आहेत, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या नवीन चीप. तर त्यांनी अगोदर जागतिक बँकेमध्ये सुद्धा सीईओ पदावर काम केलंय आणि 2010 साली त्यांना युरोपियन ऑफ द इयर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे, एवढं जरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर राईट लव्हलीहूड प्रो अवॉर्ड 2019 चे. आता हे कोणाकडून देण्यात येतं तर हे राईट लव्हलीहूड फाउंडेशन आहे, जे स्वीडन म्हटलं त्या फाउंडेशनतर्फे हे पुरस्कार देण्यात येतात. तर 2019 मधले 4 पुरस्कार हे 4 व्यक्तींना जाहीर झाले, दरवर्षी हे 4 व्यक्तींनाच देण्यात येतात, व्यक्ती किंवा संस्था असणाऱ्या. तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं नाव येतं तो म्हणजे ग्रेटा थनबर्ग. ग्रेटा थनबर्गला स्वीडिश क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट आहे 16 वर्षाची, तर तिला राईट लव्हलीहूड अवॉर्ड मिळाला आहे. त्याचबरोबर अमानायतू हैदर जो ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट आहेत, त्यानंतर जिओ जिओमनेही चायनीज वुमन राईट लॉयर आहेत आणि होकुतारा अयानोमी असोसिएशन या असोसिएशनला सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार म्हणजे नॅशनल टुरिझम अवॉर्ड. केंद्र सरकारने यावर्षी 2017-18 या वर्षातले सर्वोत्कृष्ट पुरस्कार डिक्लेअर केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य कोणतं राहिलेलं आहे तर ते आंध्र प्रदेश राहिलंय, की जे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ टुरिझमसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय. त्यानंतर गोवा आणि मध्य प्रदेशला सर्वोत्कृष्ट बेस्ट स्टेट इन ॲडव्हेंचर टुरिझम कॅटेगरीमध्ये त्यांना हा अवॉर्ड मिळाला आहे, गोवा आणि मध्य प्रदेशला. उत्तराखंडला बेस्ट फिल्म प्रोडक्शन फ्रेंडली स्टेट म्हणून अवॉर्ड मिळाला आहे आणि तेलंगणाला बेस्ट स्टेट इन इनोव्हेटिव्ह यूज ऑफ आयटी कॅटेगरी या सेक्टरमध्ये मिळाला आहे. त्यामुळे ही 5 राज्य महत्वाची आहेत. आंध्र प्रदेश बेस्ट स्टेट फॉर कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट ऑफ टुरिझम, गोवा आणि मध्य प्रदेश बेस्ट स्टेट इन ॲडव्हेंचर टुरिझम कॅटेगरी, उत्तराखंड बेस्ट फिल्म प्रमोशन फ्रेंडली स्टेट आणि तेलंगणा बेस्ट स्टेट इन इनोव्हेटिव्ह यूज ऑफ आयटी कॅटेगरी. त्याच्यानंतर काही महत्वाचे पॉईंट, त्यातला पहिला येतो तो म्हणजे जगातलं पहिलं सीएनजी पोर्ट टर्मिनल कुठे उभारलं जाते तर ते गुजरात राज्यामध्ये उभारलं जाते. दुसरा महत्वाचा पॉईंट म्हणजे संगाई उत्सव कोणत्या राज्याचा आहे तर तो मणिपूर राज्याचा आहे. जागतिक बाल दिवस कधी सेलिब्रेट होतो, 20 नोव्हेंबरला. तर एवढे महत्वाचे पॉईंट आहेत. त्याच्यानंतर चर्चेतले व्यक्ती होत्या त्या म्हणजे सना मरीन. सध्या चर्चेत होत्या का महत्वाच्या आहेत तर जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान ते आता ठरलेले आहेत. कुठल्या देशाच्या आहेत तर त्या फिनलँड देशाच्या आहेत सना मरीन. त्यांचा पक्ष आहे सोशल डेमोक्रॅटिक पार्टी. या अगोदरच्या फिनलँड सरकारमध्ये त्या पर्यटन मंत्री होत्या. वयाच्या 34व्या वर्षी ते आता पंतप्रधान झालेत आणि जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून त्यांना नावलौकिक मिळालं आहे. सना मरीन परीक्षेला विचारला जाऊ शकेल फिनलँडच्या पंतप्रधान. त्यांचा फोटो पण असेल आपल्याकडं. हा त्यांचा फोटो आहे सन्ना मरीन, जगातल्या सर्वात तरुण पंतप्रधान फिनलँड देशाचे आहेत, 34 वर्ष. त्याच्यानंतर काही महत्वाच्या वन लाईनर, त्याच्यामध्ये पहिले येतात ते म्हणजे हॉर्नबल फेस्टिवल कोणत्या राज्याचा आहे तर नागालँड राज्याचा. सूर्यकिरण हा जो लष्करी कवायत आहे, भारत नेपाळ यांच्या संयुक्त लष्करी कवायत आहेत. त्याच्यानंतर सब लिटनंट शिवांगी नाव सुद्धा चर्चेत होतं कारण इंडियाच्या नेव्हीच्या फर्स्ट वुमन पायलट आहेत त्या. त्यानंतर पोलिओचा रुग्ण आढळला होता मलेशियामध्ये आणि तब्बल 27 वर्षानंतर पहिला पोलिओचा रुग्ण रशियामध्ये मलेशियामध्ये आढळलेला आहे. इंद्रा हा सराव कोणत्या 2 देशादरम्यानचा आहे? इंद्रा म्हटलं की भारत आणि रशिया या 2 देशादरम्यानचा हा सराव आहे. त्यानंतर 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस आहे, 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन आहे आणि 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस आहे. त्याच्यानंतर इतर काही महत्वाच्या गोष्टी, त्यामध्ये हँड इन हँड हा सराव, इंडिया चायना जॉईंट ट्रेनिंग
त्याच्यानंतर सुनील शेट्टी यांची नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती झाली. चर्चेत होते कॅनडा देश चर्चेत होता कारण जगातलं पहिलं पूर्णतः इलेक्ट्रॉनिक विमानाचं उड्डाणाची यशस्वी चाचणी कॅनडाने घेतली त्यामुळे ते चर्चेत होतं. दुसरं म्हणजे अबुधाबी वर्ल्ड लिडिंग स्पोर्ट टुरिझम डेस्टिनेशन ठरलेलं आहे आणि लोसार फेस्टिवल जे लडाखमधलं आहे तर ते सुद्धा अलीकडच्या काळात चर्चेत होतं. शुंडॉल नृत्य जसं लडाखमधलं चर्चेत असं लोसार फेस्टिवल पण चर्चेत आहे. लडाख का महत्वाचा तर 31 ऑक्टोबर 2019 तो आता केंद्रशासित प्रदेश झालेला आहे. आणि आपल्या लेसनचा आजचा शेवटचा पॉईंट म्हणजे आंध्र प्रदेश राज्यानं 3 राजधान्या बनवल्यात. त्यातली पहिली राजधानी ती अमरावती की जी कायदेमंडळाचं काम करेल. विशाखापट्टणम ही दुसरी राजधानी असेल जी कार्यकारी मंडळाचं काम करेल आणि कर्नूल ही तिसरी राजधानी असेल ती न्यायमंडळाचं काम करेल. म्हणजे अमरावती लेजिस्लेटिव्ह कॅपिटल, विशाखापट्टणम एक्झिक्युटिव्ह कॅपिटल आणि कर्नूल ही काय असणार आहे ज्युडिशियल कॅपिटल. त्यामुळे आंध्र प्रदेश 3 राजधानी असणारं भारतातलं पहिलं शहर किंवा राज्य ठरणार आहे. तर या लेसनमध्ये आपण करंट अफेअरच्या रिव्हिजन ओरिएंटेड बरेचसे पॉईंट कव्हर केले तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडलं तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण एक महत्वाची न्यूज पाहणार आहे ते म्हणजे नांदूर माधमेश्वर अभयारण्य हे महाराष्ट्रातलं पहिलं रामसर स्थळ झालेलं आहे आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारी अशी न्यूज आहे त्यामुळे हे आपण कव्हर करणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे नवीन काही अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आता नांदूर माधमेश्वर अभयारण्याला महाराष्ट्रातलं पहिलं रामसर स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. तर हे कधी दर्जा दिलेला आहे तर 27 जानेवारी 2020 दर्जा देण्यात आलेला आहे. हे अभयारण्य कुठे येतं तर हे अभयारण्य नाशिकमध्ये येतं. दुसरं म्हणजे महाराष्ट्रातलं अशा प्रकारचं पहिलं स्थळ असणार आहे आणि त्या रामसर स्थळ क्रमांक म्हणून त्याचा किती असणार आहे त्याच्यात तर तो 2410 असणार आहे. किती असणार आहे? 2410. दुसरं म्हणजे कुठल्या तालुक्यामध्ये येतं? नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामध्ये हे अभयारण्य येतं. दुसरं म्हणजे या ठिकाणी याला काय म्हटलं जातं तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून याची ओळख आहे. या अभयारण्याची ओळख कशी आहे? महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळख आहे. का? तर इथं स्थानिक आणि जे स्थलांतरित पक्षी आहेत ना हजारोंच्या संख्येने ते आढळतात त्यामुळे याला महाराष्ट्राचे भरतपूर असंही म्हटलं जातं. आता या अभयारण्यामध्ये सापडणारी वनस्पती म्हणजे भारतीय चंद नावाची. त्याच्यानंतर पक्ष्यांमध्ये बरेच आहेत, इंडियन स्पॉटेड ईगल, ईस्टर्न इम्पेरियल ईगल असे बरेच पक्षी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. माशांमध्ये पण वेगवेगळे आहेत, बटर कॅट फिश आहे, शालिनी बाब आहे. सस्तन प्राण्यामध्ये बिबट्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. दुसरं म्हणजे भारतातील एकूण किती प्रदेशांचा रामसर यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर तो एकूण 27 प्रदेशांचा रामसर यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 2020 10 स्थळांचा समावेश रामसर यादीत करण्याची घोषणा पर्यावरण मंत्र्याकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे आता ती संख्या 37 झालेली आहे. त्याच्यानंतर पुढची एक महत्वाची न्यूज आहे ते म्हणजे राजेंद्र कुमार पचौरी सध्या चर्चेत आले होते. का आले होते तर 13 फेब्रुवारी 2020 त्यांचं निधन झालं त्यामुळे ते चर्चेत आले होते. दुसरं म्हणजे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जे टेरी संस्था आहे म्हणजे द एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेचे ते संस्थापक संचालक होते. त्यांचा जन्म 1940 उत्तराखंड नैनीताल या ठिकाणी झालेला आहे. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत की बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आता त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 1982 जे टेरी म्हणजे द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट नवी दिल्लीचे ते संचालक बनलेले होते. त्याच्यानंतर 2002 ते 2015 या कालावधीमध्ये IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज हे जे आहे ना तर त्याचे तिसरे अध्यक्ष झालेले होते. कितीवे? तिसरे. 2002 ते 2015 या कालावधीमध्ये IPCCचे तिसरे अध्यक्ष झाले होते. IPCC म्हणजे युनोची जी पर्यावरण बदलाविषयक एक मूल्यमापन संस्था आहे त्याचे ते अध्यक्ष होते. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ते IPCCचे अध्यक्ष होते ना त्यावेळी 2007 ना त्यांना शांततेचा म्हणजे त्या IPCCला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यामुळे ते जास्त चर्चेत आलेले होते. त्यामुळे त्यांचं कार्य टेरी संस्था तर आहेच पण त्याचबरोबर IPCCचं 2002 ते 2015 या कालावधीमध्ये अध्यक्ष राहिले होते आणि तिसरे अध्यक्ष होते हे लक्षात ठेवा. 2007 IPCCला शांततेचा नोबेल मिळाला होता. त्यानंतर त्यांनी इतर भूषवलेली पदं त्याच्यामध्ये जर बघितलं तर बोर्ड ऑफ गव्हर्नन्स श्रीराम सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च फाउंडेशनचं, त्याच्यानंतर
महत्त्वाचं म्हणजे जागतिक ऊर्जा परिषद त्याचे अध्यक्ष होते. ती कधी झाली होती तर 1993-95 या कालावधीमध्ये. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऊर्जा अर्थशास्त्र संघटना याचे सुद्धा अध्यक्ष होते 1992 पासून. UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम याचे ते हंगामी सल्लागार सुद्धा नेमण्यात आलं होतं त्यांना 1994 ते 1999 या कालावधीमध्ये. एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला कमीत कमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट ऑफ काउन्सिल 1992 याचे सुद्धा ते सदस्य राहिलेले होते. त्यानंतर भारतीय पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषद याचे सुद्धा ते सदस्य राहिलेले आहे. त्या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं होतं तर एक नवीन उपक्रम राबवला होता. त्याचं नाव होतं लाइटिंग अ बिलियन लाईव्ह. असा प्रकारचा उपक्रम होता, म्हणजे गरिबापर्यंत ज्या स्वच्छ ऊर्जेचा पुरवठा हा करता यावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता 2008 साली. त्यामुळे ते सुद्धा चर्चेत आलेले होते. त्यामुळे पचोर यांच्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता त्यांच्याबद्दलच्या काही इतर गोष्टी पाहिल्या तर त्याच्यामध्ये त्यांची कादंबरी आली होती 2010 साली. तिचं नाव आहे रिटर्न टू अल्मोरा. कविता संग्रह आहे मूड्स अँड मसिंग्स. हे दोन लक्षात ठेवा. आणि पुरस्कारामध्ये पद्मभूषण लक्षात ठेवला तरी मोर दॅन इनफ आहे. 2001 साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे चालता बोलता कमीत कमी वेळेमध्ये आपण चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे पॉईंट किंवा अपडेट आहेत ना तर ते कव्हर करतोय. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे शिवभोजन योजना. खूप चर्चेत असलेली योजना आहे कारण याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी कधी मिळाली, कधी इम्प्लिमेंटेशन झालं, कसं झालं ते सर्व आपल्या डिटेलमध्ये पाहायला येत गरजेचं आहे. तर राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी त्याला 24 डिसेंबर 2019 रोजी मिळाली होती या योजनेला. आणि ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन याचं 26 जानेवारी 2020 ला 35 जिल्ह्यामध्ये तेथील जे पालकमंत्री आहेत प्रत्येक जिल्ह्याचे त्यांच्या हस्ते प्रायोगिक तत्वावर या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला होता. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये आचारसंहिता लागू होती, आदर्श आचारसंहिता. त्यामुळे तिथल्या या दिवशी तेथे योजना लागू करण्यात आलेली नव्हती. हे लक्षात असू द्या फक्त. म्हणजे राज्यातील ज्या गरीब आणि गरजू जनता आहे ना तर त्यांना कमी दरामध्ये सकस भोजन आहार देणं हा योजनेचा इम्प्लिमेंटेशनचा पहिला भाग होता. दुसरं म्हणजे याचा पहिला टप्पा जो होता तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये 35 जिल्ह्यामधले जे 50 केंद्र आहेत ना तर त्याच्यावर प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरुवातीला सुरू करण्यात आलेली होती. आणि हा पहिला टप्पा जानेवारी ते मार्च 2020 पर्यंत हा योजना राबवण्यात येणार आहे. दुसरं म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी 3 महिन्यामध्ये येणारा खर्च हा 6,48,00,000 एवढा अपेक्षित ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे प्रत्येक भोजनालयात कमीत कमी 500 थाळी सुरू करण्याचा शासनाने त्याला मान्यता दिलेली होती सुरुवातीला. आणि एप्रिल 2020 पासून या योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला जाणार आहे असं सांगितलेलं आहे. आणि तो रोज 1,00,000 लोकांना शिवभोजन योजनेचा लाभ देण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. तर ही एक योजना आहे फक्त माहीत असू द्या. त्याच्यानंतर चर्चेतला पॉईंट होता तो म्हणजे ऑस्कर पुरस्कार. ऑस्कर पुरस्कारामधले काही आपण निवडक पुरस्कारच पाहणार आहेत. आता ऑस्कर पुरस्कार हा सुरुवात कधी झालेला आहे तर 1929 साली सुरू झालेले. यावर्षीचा जो ऑस्कर पुरस्कार होता त्याचं वर्ष होतं 92. आता हा सोहळा कुठं पार पडला तर लॉस एंजलिस अमेरिकेमध्ये पार पडलेला आहे. ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे तुम्हाला तर सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पॅरासाइट चित्रपटाला मिळाला आहे. दक्षिण कोरियन चित्रपट आहे, दिग्दर्शक आहेत बॉंग जून हो. हां, आणि ह्यांनाच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्याचबरोबर जोकरला पण बरीचशी नामांकनं होती. त्यातला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ओकिन फिनिक्स जोकर चित्रपटासाठी त्यांना मिळालाय. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जुडी चित्रपटासाठी रेनी झेलवेगर यांना मिळालेला आहे. त्याच्यानंतर 2 पुरस्कार येतात ते म्हणजे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रॅड पिटला मिळालेला आहे वन्स अपॉन अ टाइम इन अ हॉलिवूड या चित्रपटासाठी. आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार लॉरा डर्नला मॅरेज स्टोरी या चित्रपटासाठी मिळालेला आहे. दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे पॅरासाइटला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तर मिळाला आहेच, त्याचबरोबर त्याला सर्वोत्कृष्ट परकीय भाषा चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हे सुद्धा पुरस्कार पॅरासाइटला मिळालेले आहेत. त्यामुळे पॅरासाइट बद्दल तुम्हाला जरूर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याचे दिग्दर्शक बोंग जून हो यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार आहे. ओकिन फिनिक्स नाव लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण जोकर चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेता आहे आणि अभिनेत्रीसाठी रेनी झेलवेगर जुडिया चित्रपटासाठी. एवढं तर कमीत कमी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परीक्षेला विचारला जातो तो म्हणजे सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट टॉय स्टोरी 4 हाही लक्षात ठेवा. आणि सर्वोत्कृष्ट पटकथा ओरिजिनल त्या जोजो राबिट याच्यासाठी मिळालेला आहे. एवढं कमीत कमी तरी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा. हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण या स्पर्धांना 10 ते 22 जानेवारी 2020 या दरम्यान गुवाहाटी आसाम येथे पार पडलेल्या होत्या. कितव्या क्रमांकाच्या स्पर्धा होत्या? तर तिसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धा होत्या. आणि या स्पर्धेमध्ये खेलो इंडिया युथ गेम्समध्ये अंतिम जी पद तालिका आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रानं आपलं अव्वल स्थान पटकावलेलं आहे. आता याचा शुभंकर काय होता तेही लक्षात घ्या. विजय वाघ आणि जया काळवीट हे त्याचं काय होतं? शुभंकर होता. उद्घाटन कुणी केलं या स्पर्धेचं? जे आसामचे मुख्यमंत्री आहेत बीजेपीचे सर्वानंद सोनोवाल यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर किरेन रिजिजू जे केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री आहेत ना ते सुद्धा तिथं सहभागी होते. दुसरं म्हणजे यावर्षीची स्पर्धा का चर्चेत आली होती? कारण या स्पर्धेमध्ये 19 क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2019 जी स्पर्धा झाली होती तेव्हा त्याच्यामध्ये फक्त 18 क्रीडा प्रकार होते. म्हणजे यावर्षी त्याच्यामध्ये दोन स्पर्धा क्रीडा प्रकारांना ऍड करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये पहिला येतो तो म्हणजे महाराष्ट्राचा आवडता खेळ कुस्ती आणि दुसरा येतो तो सायकलिंग. हे दोन नवी क्रीडा प्रकार यावर्षी सहज समाविष्ट करण्यात आलेले होते. त्यामुळे हा पॉईंट सुद्धा जरूर लक्षात ठेवा. आता त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे या स्पर्धेतली अंतिम पद तालिका. या स्पर्धेतल्या अंतिम पद तालिकेमध्ये महाराष्ट्राने 256 पदकं पटकावलीत. त्याच्यामध्ये 78 सुवर्ण आहेत, 77 रौप्य आहेत आणि कांस्य पदक 101 आहेत. क्रमांक कसे ठरतात? तर ज्या देशाकडे किंवा ज्या राज्याकडे सुवर्ण पदकांची संख्या जास्त तो देश अग्रेसरच्या यादीमध्ये पुढे असतो. हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. हरियाणाला 68 सुवर्ण पदक आहेत, 60 रौप्य आणि कांस्य पदक 72. अशा 1200 पदकासह हरियाणा दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दिल्लीनं तिसरा क्रमांक पटकावला 39 सुवर्ण पदकासह 122 पदकं. त्यामुळे महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्ली ह्या पदतालिकेमध्ये पहिले 3 क्रमांक घेतात. मग आता प्रश्न होतो की खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा कधी सुरू करण्यात आली होती? तर ही जानेवारी फेब्रुवारी 2018 या कालावधीमध्ये ही स्पर्धा सुरू करण्यात आली होती. आता ती स्पर्धा घेताना काय केलं जातं? जर 17 वर्षाखालील शालेय विद्यार्थी आणि 21 वर्षाखालील जे महाविद्यालयीन विद्यार्थी मुलं मुली अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली जाते. तर हे एक लक्षात असू द्या. आतापर्यंतच्या स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये पहिलं स्थान कोणी पटकावले? पहिली स्पर्धा झाली होती तेव्हा दिल्लीला, त्यावेळी हरियाणानं पहिला क्रमांक पटकावला होता. दुसरी स्पर्धा महाराष्ट्रात झाली होती पुण्याला, त्यामध्ये महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावला होता. आणि तिसरी स्पर्धा यावर्षी आसाममध्ये झाली, तिथं सुद्धा महाराष्ट्रानंच पहिला क्रमांक पटकावलेला आहे. तर हा एक एवढा इम्पॉर्टंट पॉईंट आहे ज्याचा आता फक्त तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे दिल्ली विधानसभेच्या निवडणुका. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका 70 जागांसाठी 8 फेब्रुवारी 2020 रोजी तिथं मतदान झालं आणि 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर झाले. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर आम आदमी पक्षानं 70 पैकी सर्वाधिक 62 जागा जिंकत पहिला क्रमांक पटकावलाय. 2015 साली त्यांना 67 जागा होत्या, यावर्षी 62 आलेल्या आहेत. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं दुसरा क्रमांक पटकावला 8 जागासह. मागच्या वर्षी बीजेपीला 3 जागा होत्या म्हणजे 2015 आणि यावर्षी त्यांना 8 जागा आहेत. काँग्रेस, नोटा, इतर अपक्ष सगळ्यांना 0 जागा. म्हणजे बीजेपी 8 आणि आम आदमी 62 अशी 69 पदकं 70 सीट्स आलेल्या आहेत. दुसरं म्हणजे मतदानाची टक्केवारी जर बघितली तर एक आम आदमी पार्टीला 53.57% मत आहेत आणि भारतीय जनता पक्षाला 38.51% एवढी मतं मिळालेली आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला या निवडणुकीमधले काही प्रमुख विजेते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री जे होते तत्कालीन त्यावेळेचे अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून ते जिंकले होते. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पडगंज मतदारसंघातून. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं हा तिसरा पॉईंट, कारण शाहीन बाग हे आता सध्या चर्चेत असलेलं ठिकाण त्याच मतदारसंघामध्ये येतं. तो मतदारसंघ म्हणजे ओखला मतदारसंघ. आणि या ओखला मतदारसंघामध्ये अमानुतुल्ला खान हे विजयी झालेले आहेत. एवढं तरी ॲटलीस्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे ती म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तर जनरल बिपिन रावत हे भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बनलेले आहेत. म्हणजे भूदल, नौदल आणि हवाई दल या भारताच्या तिन्ही दलसेना दलांचे प्रमुख अर्थात ते राहणार आहेत. आणि त्यांनी त्यांचा कारभार कधी स्वीकारलेला आहे पदभार? तर 1 जानेवारी 2020 रोजी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. त्यानंतर जनरल बिपिन रावत यांचं पूर्ण नाव आहे बिपिन लक्ष्मण सिंग रावत. हे सुद्धा लक्षात राहू द्या, बिपिन लक्ष्मण सिंग रावत हे त्यांचं पूर्ण नाव आहे. खडकवासला येथे जे एनडीए आहे तिथे त्यांनी काही काळ प्रशिक्षण घेतलं होतं. त्याच्यानंतर ते भारतीय सैन्य अकादमी आहे डेहराडून मधून, तिथून त्यांनी त्याची पदवी घेतलेली होती. त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, कारण त्यांचे वडील जे लक्ष्मण सिंग रावत हे लष्कराचे उपप्रमुख म्हणून निवृत्त झाले होते, हेही ध्यानात घ्या. त्याच्यानंतर भारताचा जो आर्थिक पाणी अहवाल डिक्लेअर झाला त्याच्यामध्ये जगातल्या पहिल्या 6 अर्थव्यवस्था दिलेल्या आहेत. जीडीपीचा आकार
ट्रिलियन डॉलरमध्ये, त्यामध्ये अमेरिका एक नंबरला येतो 21.4 ट्रिलियन डॉलरमध्ये, दोन नंबरला येतो चीनचा 14.1 ट्रिलियन डॉलर, जपानचा क्रमांक तिसरा येतो 5.2 ट्रिलियन डॉलर, जर्मनी चौथा 3.9, आणि पाचवा क्रमांक येतो भारताचा 2.9 ट्रिलियन डॉलर. आता हे जे ऑक्टोबर 2019 मध्ये जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे ना यांच्याद्वारे प्रकाशित झालेला जो अहवाल होता ना त्यातून हे आकडेवारी घेतलेली होती. तर हे तुम्ही जाता जाता जरूर लक्षात ठेवू शकता. आता या आर्थिक पाणी अहवालामध्ये सरकारने एक टार्गेट ठेवलेलं आहे, ते म्हणजे 2019 मध्ये जर भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार जर बघितला तर तो 2.9 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका होता. तर आता 2025 मध्ये तो देशाची अर्थव्यवस्था किती करायची आहे, तर 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर. कधीपर्यंत करायची आहे, तर 2025. ही आर्थिक पाणी अहवालामध्ये दिलेली डेडलाईन आहे, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या आर्थिक पाणी अहवालाची काही ठळक वैशिष्ट्य त्याच्यामध्ये येतो तो म्हणजे 2016-17 मध्ये जो आर्थिक वाढीचा दर आहे GDP दर, तो 8.2% होता. 17-18 मध्ये तो 7.2 झाला. 18-19 मध्ये तो 6.8 झाला. तर आता याच्यामध्ये अस्थायी अंदाज जो डिक्लेअर केलाय 2019-20 मध्ये तो 5% केलाय. म्हणजे हा जो आर्थिक वाढीचा दर आहे तो सातत्याने खाली घसरतोय, हे लक्षात घ्या. म्हणजे 16-17 ला 8.2 होता, 17-18 ला तो 7.2 झाला, 18-19 ला 6.8 झाला, 19-20 ला तो 5, असा अस्थायी अंदाज व्यक्त केलेला आहे. तर सातत्याने तुम्ही जर पाहिलं इथून हा घसरत चाललेला आहे कमी कमी होत, हे लक्षात ठेवा. 2020-21 मध्ये तो आर्थिक वाढीचा दर किती असेल हे सुद्धा अपेक्षित केले, ते आहे 7 ते 6.5%. त्यामुळे हे जे 16-17 पासून 2020-21 पर्यंतचे आकडे आहेत ना जे आर्थिक पाणी अहवालामध्ये दिलेले, ते लक्षात ठेवणं गरजेचं असेल. 8.2, 7.2, 6.8, 5 आणि 7 ते 6.5. त्यानंतर तुम्हाला या आर्थिक पाणी अहवालातले काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे क्षेत्रनिहाय वृद्धी दर जर बघितला, कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये 5% 2017-18 मध्ये, 18-19 मध्ये तो 2.9% झालेला आहे, आणि नंतर 2.8, म्हणजे कृषी क्षेत्रातला सुद्धा तो घसरत चाललेला आहे. दुसरं बघितलं तुम्ही उद्योग क्षेत्राचा, तर 5.9 वरून 18-19 मध्ये तो 6.9 झाला, 19-20 मध्ये तो एकदम 2.5 कडे आलेला आहे. म्हणजे किती कमी प्रमाणात त्याची जास्त प्रमाणात घसरण होते हे तुम्हाला समजेल. सेवा क्षेत्र त्या मानानं थोडस स्टेबल म्हणू शकतो, परंतु एवढं पण नाहीये, 8.1, 7.5 आणि 6.9 अशा पद्धतीनं. आता या लेसन मधला आपला मग शेवटचा पॉईंट पाहतोय, तो म्हणजे भारताचा परकीय चलन साठा. तर ह्या आर्थिक पाणी अहवालामधून भारताचा परकीय चलन साठा जर बघितला तर 2017-18 मध्ये तो 425 अमेरिकन अब्ज डॉलर होता. 18-19 च्या मार्च 2019 मध्ये जेव्हा त्याची आकडेवारी बघितली तर तो 412.9 अमेरिकन अब्ज डॉलर झाला. डिसेंबर 2019 मध्ये तो 454.9 अमेरिकन अब्ज डॉलर झालाय, आणि 10 जानेवारी 2020 ला तो 461.2 अमेरिकन अब्ज डॉलर झालाय. त्यामुळे मला ही आकडेवारी सुद्धा लक्षात ठेवा. पहिलं लक्षात ठेवताना 17-18 चा लक्षात ठेवा 425, 18-19 मार्च 2019 च्या एंडिंगला तर तो होता 412.9, आणि आता 10 जानेवारी 2020 ला तो 461.2 अमेरिकन अब्ज डॉलर एवढा झालेला आहे. हे सुद्धा काही आकडेवारी फक्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणून आपण इथं कव्हर केलेले. तर या लेसन मध्ये आपण पहिला भाग असा कव्हर केलाय की महत्वाचे काही मुद्दे पॉईंट, यानंतर दुसरा भागही आपण कव्हर करणार आहे. हे रिव्हिजन ओरिएंटेड सगळे लेसन असणार आहे. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लेसन आवडले तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा. धन्यवाद.